नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुमच्या सगळ्यांचं ज्ञानदीपच्या या मॅरेथॉन सिरीजमध्ये मी मी मनापासून स्वागत करतो मित्र हो मागच्या पाच सहा दिवसापासून ज्ञानदीपचा मॅरेथॉनचा हा एक इनिशिएटिव्ह आपण सुरू केलेला आहे ऑलरेडी हा इनिशिएटिव्ह खूप फेमस आहे या मुळे ज्ञानदीपला खूप सारे लोक ओळखतात ज्ञानदीपचा हाच प्रयत्न असतो मेंटरशिपचा प्रोग्राम असू द्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एच आर एच आर डीचे व्हिडिओज असू द्या क्वालिटी पार्ट टूचे व्हिडिओज असू द्या आणि आता ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या ज्या येऊ घातलेल्या मेन्सच्या परीक्षा आहेत पाच नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या त्यांच्यासाठीचं सा क्विक रिव्हिजन टाईप रिव्हिजन टाईप जे मॅरेथॉन आहे ते असू द्या या सगळ्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून ज्ञानदीप तुमच्यापर्यंत क्वालिटी टीचिंग आणि क्वालिटी ऑफ <coughs> एज्युकेशन पो पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला तुम्ही सगळेजण चांगलं रिस्पॉन्स देत आहे तुमचा प्रतिसाद आम्हाला आणखी जास्त हुरूप देतोय या गोष्टी काम करण्यासाठी आज या मॅरेथॉन सेशनचं से, पॉलिटीच्या सेशनचा पहिला पार्ट असणार आहे आज उद्या परवा आणि त्या परवा म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार असे चार दिवस संध्याकाळी सात ते दहा पॉलिटीच्या सगळे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत याबद्दल आपण मॅरेथॉनच्या लेक्चरमधनं सगळ्या कंटेंट पॉलिटीचा आपण इथं थ्रू करणार आहोत त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांना सांगण्यासारखी की ज्ञानदीपचं ज्ञानदीप नोकरी अड्डा नावाचं एक त्या यूट्यूबचं चॅनल तयार केलं आहे त्या माध्यमातून आम्हाला तुमच्यापर्यंत येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या ॲड आहेत मग त्या सरळ सेवेच्या असतील एस एस सी एक्झामच्या असतील बँकिंगच्या असतील सी जी एलच्या असतील वेगवेगळ्या ॲड ज्या तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून त्यापर्यंत परीक्षा तुम फॉर्म भरू शकता त्यातनं पण तुम्ही यश मिळू शकता अशा ॲड एक्सप्लेनर व्हिडिओजसाठी किती जागांचे जा ॲड आहे काय आहे कोणता सिलेबस आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही ते चॅनल सुरू केलेलं आहे ते जॉईन करा जेणे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना बाकी परीक्षा पण देता येतील आणि त्याची माहिती पण तुमच्यापर्यंत येत राहील ठीक आहे चला आजचं सेशन सुरू करण्याच्या पहिलं एक महत्वाची गोष्ट सांगायची कोणतेही प्रिलिम्सची एक्झाम असो मेन्सची एक्झाम असो मॅरेथॉन असतील टीचिंग असेल क्लासेस असतील या गोष्टी फक्त तुम्हाला ट्रॅक दाखवण्यासाठी असतात तुम्हाला पास होण्यासाठी दोनच गोष्टी मदत करतात ते म्हणजे एक पी क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आयोगानं मागच्या परीक्षा घेतलेले त्याचे क्वेश्चन आणि दुसरा आहे तुमचा सिलेबस तुम्हाला सिलेबस पाठ हवा आणि पी वाय की तुम्हाला माहीत असायला हवेत तर याच अनुषंगानं जे आपल्या कंबाईन मेन्सच्या एक्झाम आहेत या कंबाईन मेन्सच्या दृष्टीनं तुम्हाला एक ज्ञानदीप अकॅडमीचे एक खूप चांद सुंदर पुस्तक आहे ते आहे संयुक्त मुख्य परीक्षा गट ब आणि गट क आता या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगायची आहे तर आत्तापर्यंत दोन हजार तेरापासून दोन हजार तेवीसपर्यंतच्या जेवढ्या काही कंबाईनच्या मुख्य परीक्षाचे जे पेपर आहेत त्या सगळ्या पेपरचं कंपायलेशन इथं मिळेल विथ एक्सप्लेनेशन मिळेल विथ डिटेल एक्सप्लेनेशन मिळेल नुसतं ग्रुप बी ग्रुप सीचा जरी प्रश्न असला त्याच थीमवरती राज्यसेवेवरती काय प्रश्न विचारलाय आणि वेगवेगळ्या परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारलाय ते पण प्रश्न वन लाईनर एक्सप्लेनेशनसहित तुम्हाला या पुस्तकामध्ये ॲड केलेले आहेत आणि महाराष्ट्रातलं हे एकमेव पुस्तक असेल जे सांगतंय की तुमच्या नवीन कंबाईनचा मेन्स असेल जर तुम्ही बघितला त्यामध्ये पर्यावरण हा टॉपिक ॲड झाला आहे आणि रिमोट सेन्सिंग हा टॉपिक ॲड झाला आहे त्याचे पण राज्यसेवेला आलेले जे काही पी क्यू आहेत ते पण यामध्ये घेतलेले आहेत तर हे पुस्तक तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला खूप कामाला येणार आहे तर हे तुमच्या सगळ्यांकडं असणं गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्हाला चांगलं वाटेल तर खाली नंबर दिलेत तुम्ही तिथनं ऑर्डर करू शकता ठीक आहे चला आज आपण आपल्या पॉलिटीच्या सेशनला सुरू करूयात या पॉलिटीच्या सेशनमध्ये आज आपण तीन टॉपिक बघणार आहोत पहिला टॉपिक आहे संविधानाची ठळक वैशिष्ट्ये दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे सरनामा ज्याला आपण प्रियंबल असं म्हणतो आणि तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे काही फेडरल फीचर आहेत संघ राज्यात्मक वैशिष्ट्य आहेत या तीन टॉपिकवरती आज आपण बोलणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये फंडामेंटल राईट फंडामेंटल ड्युटीज आणि डी पी एस पी हे तीन महत्त्वाचे टॉपिक असतील मग आजच्या टॉपिकला सगळ्यात पहिल्यांदा टॉपिक जो आपला आहे तो आहे संविधानाची ठळक वैशिष्ट्ये याला सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणलं जातं मग या संविधानाची ठळक वैशिष्ट्ये समजून घेण्याच्या पहिलं आपल्याला काही एक दोन बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतील त्या बेसिक गोष्टीबद्दल आपण एकदा बोलूयात तर आपल्याला माहिती आहे की तीन मंडळ आपल्या पॉलिटीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात एक आहे कायदे मंडळ दुसरं आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरा आहे न्याय मंडळ हे तीन आधी आपल्याला समजून घ्यावे लागतील मग आपल्याला टॉपिक समजायला थोडीशी इज कायदे मंडळ याला लेजिस इंग्लिशमध्ये लेजिस्लेचर असं म्हणलं जातं कार्यकारी मंडळा एक्झिक्युटिव्ह असं इंग्लिशमध्ये म्हणलं जातं आणि न्याय मंडळात ज्युडिशियरी म्हणलं जातं आता कायदे मंडळाचं काम काय आहे आणि कायदे मंडळात कोण ऍक्च्युली कोण असतं तर कायदे मंडळात दुसरं तिसरं कोणी नसून तुमच्या वतीनं निवडून गेलेले जे काही प्रतिनिधी आहेत प्रतिनिधी म्हणजे जे काही खासदार असतील ते संसदेमध्ये कायदे मंडळात काम करतील जे आमदार असतील ते राज्य विधिमंडळामध्ये कायदेमंडळात काम करतील म्हणजे तुमच्या वतीनं निवडून गेलेले जे प्रतिनिधी आहेत हे कायदे मंडळात काम करत असतात आणि या प्रतिनिधींचं काम काय असतं कायदे मंडळाचं काम काय असतं कायदे तयार करणं आपल्या देशासाठी देशातल्या जनतेसाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी कायदे तयार करण्याचं काम कोण करतं ते कायदे मंडळ करतं लेजिस्लेचर करतं ठीक आहे यांनी तयार केलेले कायदे सर्वसामान्य लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवणं शेवटच्या घटकातल्या लोकांपर्यंत या कायद्यांचा कायद्या थ्रू वेगवेगळ्या ज्या स्कीम योजना आपण आणतोय सरकार आणतोय याचा सगळ्यांना लाभ मिळाला पाहिजे ते शेवटपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी जे प्रयत्न करतात कायदे तयार केलेत या कायद्याची अंमलबजावणी करणं प्रभावीपणे अंमलबजावणी करणं इफेक्टिव्ह युटिलायझेशन करणं हे करण्याचं काम कोण करतं तर कार्यकारी मंडळ करतात मग या कार्यकारी मंडळामध्ये कोण काम करतं त्याच्या दोन घटक येतात शासन आणि प्रशासन आता ह्या दोन मधला नेमका फरक काय शासन म्हणजे थोडक्यात जे, जे तुमचे केंद्राच्या लेव्हलला पंतप्रधान आहेत राष्ट्रपती आहेत पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे बरोबर आणि राज्याच्या लेवलला राज्यपाल मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांना एकत्रितपणे शासन असं म्हणलं जातं म्हणजे जे शासन करत आहेत जे सरकार चालवत आहेत ते शासन या संज्ञेमध्ये येतात आणि प्रशासन म्हणजे जे काही सरकारी ऑफिसेसचे अधिकारी आहेत शासनानं कायदेमंडळानं जे कायदे तयार केले ज्या योजना आणल्यात त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही सरकारचे कार्यालय आहेत सरकारी विभाग आहेत इथं काम करणारे सगळे जे सरकारी ऑफिसर्स आहेत यांना प्रशासन असं म्हणलं जातं मग तुमच्या पंतप्रधान कार्यालयाच्या मुख्य सचिवापासून तुमच्या गावाच्या तलाठी ग्रामसेवकापर्यंतचे सगळे अधिकारी कुठे येतील ते प्रशासनात येतील म्हणजे कायदे मंडळात तुमचे प्रतिनिधी कायदे तयार करतील आणि यांनी तयार केलेले कायदे या त्या कायद्यातून तयार झालेल्या योजना स्कीम सर्वसामान्य लोकांपर्यंत तुमच्या मजापर्यंत पोहोचवण्यासाठी कोण काम करतं शासन आणि प्रशासन काम करतं शासन आणि प्रशासनालाच एकत्रित येईल त्या कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह असं म्हणलं जातं ठीक आहे आणि तिसरं मंडळ आहे न्यायमंडळ याला आपण ज्युडिशरी म्हणतो याबद्दल तुमच्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कोणाबद्दलही काही गोष्ट आवडली नाही किंवा कोणाला काही बोलायचं असलं की आपण सरळ म्हणतो तुला कोर्टात बघून घेतो याचा अर्थ काय आपला जास्त विश्वास कशावर आहे न्याय मंडळावरती कारण इथं न्याय मिळण्याचं काम आपल्याला मिळतं तर न्यायमंडळामध्ये कोण काम करतं ह्या दोन मंडळातले कोणतेही लोक न्यायमंडळात नसतात न्यायमंडळ हे या दोन मंडळापेक्षा वेगळं आहे आणि न्यायमंडळाचं काम आहे सगळ्यांना न्याय मिळवून देणं त्यासोबतच न्यायमंडळाचं दुसरं काम आहे राज्यघटनेने ठरवून दिलेल्या चौकटीमध्ये राहूनच कायदे तयार होत आहेत का नाही आणि कार्यकारी मंडळ त्या कायद्याची इफेक्टिव्ह अंमलबजावणी करते की नाही म्हणजे थोडक्यात या दोघांचं काम राज्यघटनेने ठरून दिलेल्या नियमामध्ये होतं का नाही हे चेक अँड बॅलेन्स करण्याचं काम कोण करतं तर न्यायमंडळ करतं हे बेसिक होतं आता यानंतर आपल्याला आता आपला <coughs> मेन टॉपिक सुरू करायचा आहे आणि तो मेन टॉपिक म्हणजे आपल्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे काय सिलियन फीचर आहेत जे सांगू शकाल तुम्ही असे पंधरा सोळा महत्वाचे ठळक वैशिष्ट्य आहेत ज्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला जातो पॉलिटीचा कोणताही टॉपिक तुम्हाला अभ्यास करताना तीन चार गोष्टी तुमच्या लक्षात ठेवायला लागतील एक त्या टॉपिकवर पी क्यू काय पद्धतीने विचारलेत तर या टॉपिकवर पी क्यू कसे विचारले जातात आपण वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेकडनं बऱ्याच गोष्टी उसण्या घेतल्यात आणि ते सेम ॲज इट इज आपल्या राज्यघटनेत ठेवल्यात कोणत्या देशाकडनं आपण कोणतं फीचर उसणं घेतलेलं आहे कोणतं वैशिष्ट्य उसणं घेतलेलं आहे याबद्दल जोड्या लावा पुन्हा पुन्हा तुम्हाला आयोगानं विचारलेल्या आहेत त्यासोबतच आपल्या राज्यघटनेचे जे काही ठराविक वैशिष्ट्य आहेत याच्याबद्दल कोणत्या कोणत्या व्यक्तींनी काय काय बोललं याबद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारलेले गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं महत्वाचं म्हणजे काय सांगता येईल की एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे जो मेन सोर्स आहे आपल्या राज्यघटनेमध्ये बऱ्याच गोष्टी घ्यायचा त्याबद्दल पण त्याच्यातनं काय गोष्टी घेतल्यात अमेरिकेकडनं काय घेतल्यात ब्रिटनकडनं काय घेतल्यात या गोष्टीवरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेत इथून पुढं पॉलिटी शिकत असताना आपल्याला आपल्या पॉलिटीचा प्रत्येक टॉपिक प्रत्येक पॉईंटचं कम्पॅरिझन अमेरिकेच्या राज्यघटनेसोबत आणि इंग्लंडच्या राज्यघटनेसोबत म्हणजे ब्रिटनच्या राज्यघटनेसोबत करावं लागणार आहे आणि त्यांच्या कम्पॅरिटिव्हली आपल्याला ह्या गोष्टी रिवाईज कराव्या लागणार आहेत हा लक्षात तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की आपली राज्यघटना म्हणजे काय आपली राज्यघटना सिंपल वाक्यात सांगायचं झालं तर कॉन्स्टिट्यूशन किंवा राज्यघटना म्हणजे काय तर देशाचा मूलभूत कायदा फंडामेंटल लॉ ऑफ दी लँड कारण कोणताही व्यक्ती जन्मल्यानंतर त्याला सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या कायद्याचं संरक्षण प्राप्त होतं तर ते आपल्या राज्यघटनेचं होतं मग राज्यघटना ही खूप महत्त्वाची आहे आणि राज्यघटना काय म्हणून काम करते आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे देशाचा फंडामेंटल लॉ ऑफ दी लँड आहे राज्यघटना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कॉन्स्टिट्युशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते नियमांचं पुस्तक आहे त्यात नियम लिहून ठेवलेत आपल्या लोकांनी संविधान सभेमध्ये कोण कोण असावं हे निवडून दिलं आणि संविधान सभेतल्या लोकांनी आपल्या देशाला लोकशाही मार्गानं चालत असताना आपल्याला एक राज्यघटना हवी या राज्यघटनेमध्ये शासनकर्त्यांनी कसं वागलं पाहिजे आपण ज्या खासदार आमदारांना निवडून देतो त्या प्रतिनिधींनी कसं वागलं पाहिजे तुम्ही सर्वसामान्य भारतीय जनता म्हणून जनतेचे काय अधिकार आहेत काय कर्तव्य आहेत त्यांनी कसं वागलं पाहिजे न्यायव्यवस्थेनं कसं वागलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचे नियम ज्या पुस्तकात लिहून ठेवलेत त्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणलं जातं त्याला राज्यघटना म्हणलं जातं आणि या राज्यघटनेमध्ये आपल्याला प्रत्येक टॉपिक शिकत असताना दोन तीन गोष्टी खूप प्रकर्षानं बघाव्या लागणार आहेत परीक्षेच्या दृष्टीनं एक तो टॉपिक तो पॉइंट राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये आहे कितव्या पार्टमध्ये त्याचा उल्लेख आहे भाग म्हणजे पार्ट त्यानंतर त्या, त्या टॉपिकमधली महत्वाची गोष्ट कलम या गोष्टीनं अधोरेखित केलेली असते आर्टिकल या गोष्टीनं अधोरेखित केलेली असते तर तो पार्ट ती कन्सेप्ट कितव्या कलमनं सांगितलेली आहे कितव्या आर्टिकलनं सांगितलेले आहे आणि परिशिष्ट आहेत जे एक्स्ट्रा माहिती देतात त्याच्याबद्दल पण ते पण म्हणजे आपल्याला कोणताही टॉपिक सुरू झाला की त्याचे पार्ट कोणता आहे म्हणजे त्याचा भाग कोणता आहे ते कोणत्या कलमात त्या टॉपिकचे कलम कुठून सुरू होतात कुठंपर्यंत आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड परिशिष्ट काही आहे का आणि त्याच्यामध्ये काही घटना दुरुस्ती झाली का आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर दुरुस्ती म्हणजे काय घटना म्हणजे राज्यघटना कॉन्स्टिट्युशन आणि या राज्यघटनेमध्ये काहीही बदल करायचा असेल राज्यघटनेमध्ये एखादा फुलस्टॉप जरी टाकायचा असेल किंवा त्या फुलस्टॉप काढून पण टाकायचा असेल तर म्हणजे थोडक्यात राज्यघटनेत काही गोष्टी ॲड करायच्या असतील किंवा त्या तिथून तुम्हाला डिलेट करायच्या असतील काहीही करायचं का असेल राज्यघटनेत बदल करायचा असेल तर एक प्रोसिजर आहे त्याला घटनादुरुस्ती म्हणतात त्या प्रोसिजरनुसारच त्या पद्धतीचा वापर करूनच तुम्हाला राज्यघटनेमध्ये बदल करावा लागतो त्याला घटनादुरुस्ती म्हणतात पहिल्यांदा आपण राज्यघटनेत जो बदल केला त्याला पहिली घटनादुरुस्ती आणि मग कोणत्या वर्षी केला ते वर्ष दिलं जातं अशा जेव्हा जेव्हा आपण बदल करत आलो तो नंबर बदलत गेलाय पहिली दुसरी तिसरी चौथी अशा घटनादुरुस्त्या आणि कोणत्या वर्षी केलंय ते तर आपल्याला भाग कलम परिशिष्ट आणि दुरुस्ती या चार गोष्टी वेळोवेळी प्रत्येक टॉपिकला अप्लाय करून बघाव्या लागतील आणि त्या परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला गरजेच्या आहे सुरू करूयात आपला पहिला टॉपिक संविधानाची ठळक वैशिष्ट्ये संविधानाची ठळक वैशिष्ट्ये आपल्या भारतीय संविधानाच्या ठळक वैशिष्ट्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे आपलं भारतीय संविधान कसं आहे जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन हे लिखित आहे ही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा आणि जगामधल्या जेवढ्या काही राज्यघटना आहे जेवढं काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामधलं सगळ्यात मोठं आहे लेंदिएस्ट वन आणि रिटर्न कॉन्स्टिट्यूशन हे दोन महत्त्वाचे फीचर आहेत आपलं कॉन्स्टिट्यूशन जर आपण मी बोललोय तुम्हाला की अमेरिका आणि इंग्लंड या दोन्हीसोबत आपल्याला कम्पेअर करावं लागेल तर आपल्यासारखी लिखित राज्यघटना रिटन कॉन्स्टिट्यूशन कोणाकडं पाहायला मिळतं तर ते अमेरिकेकडे पाहायला मिळतं आणि त्याच कम्पॅरिझनमध्ये ब्रिटनचा जर विचार केला तर ब्रिटनचं कॉन्स्टिट्यूशन हे मात्र लिखित नाही ते अलिखित स्वरूपाचं आहे म्हणजे इथं दोन गोष्टी कळाल्या की ब्रिटनकडं राणी जरी असली राजा राणी जरी वंश परंपरागत असले तरी त्यांच्याकडं कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांच्याकडे राज्यघटना आहे आणि ती कशा स्वरूपाची आहे अलिखित स्वरूपाची आहे भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये मात्र जे कॉन्स्टिट्यूशन आहे जी राज्यघटना आहे ती लिखित स्वरूपाची आहे ठीक आहे नेक्स्ट <coughs> <Next>. यानंतर आपली <coughs> जी राज्यघटना त्यांनी सांगितली की लिखित स्वरूपाची आहे आणि जगातील सर्वात मोठी आहे का मोठी झाली ही बाकी देशांच्या राज्यघटना का मोठ्या झाल्या नाही आपलीच राज्यघटना का मोठी झाली त्याचे जर कारणं जर आपण बघितले तर याच्यामध्ये खूप सारे भौगोलिक कारणं आहेत ऐतिहासिक कारणं आहेत ज्यावेळेस आपली राज्यघटना तयार होत होती संविधान सभेत राज्यघटनेबद्दलच्या कोणत्या गोष्टी राज्यघटनेत घ्याव्या नाही याची चर्चा होत होती त्यावेळेस जे एक्सपर्टीज होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील राजेंद्र प्रसाद असतील असे खूप सारे एक्सपर्ट होते प्रत्येक एक्सपर्टीजनं आपलं आपलं म्हणणं तिथं मांडलेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या गोष्टी त्यात घेतल्या होत्या तसंच महत्त्वाचं म्हणजे काय आपण आपल्या राज्यघटनेमध्ये तत्व पण घेतलेत म्हणजे आपण काय केलेलं आहे तरतुदी पण घेतल्या तत्व पण घेतलेत आणि त्याची डिटेलिंग म्हणजे तरतुदी पण घेतलेल्या आहेत बरेच कारणं आहेत ते एक, एक कारण आपल्याला बघावे लागतील की आपली राज्यघटना कशामुळे मोठी झाली आहे का ती लिंदिय सुवर्ण आहे तर त्याच्यामधलं पहिलं कारण जर आपण बघायला गेलो तर एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार कायद्यातील प्रशासकीय तपशिलाचा स्वीकार म्हणजे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून आपण वेगवेगळ्या गोष्टी घेतल्यात मी तुम्हाला सांगितलं की आपण आपल्या राज्यघटना तयार करत असताना वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्यांच्या राज्यघटनांमधनं ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात ज्या गोष्टी आपल्या देशासाठी आपल्या लोकशाहीसाठी गरजेच्या आहेत वाटतात त्या ॲज इट इज आपण कॉपी पेस्ट केलेल्या आहेत आणि मग ह्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलेलं आहे तर आपला जो एकोणीसशे पस्तीसचा कायदा आहे या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून आपण काय घेतलेलं आहे प्रशासकीय तपशील घेतलेला आहे म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन कसं असावं हो, प्रशासन कसं चाललं चांगलं असावं हो, हे इंग्रजांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं होतं आणि एकोणीसशे पस्तीसचा कायदा ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस कुठंतरी इंग्रजांचं शासन आपल्यावरती होतं मग ह्या एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे गव्हर्मेंट ऑफ टॅक्ट इंडिया बरोबर तर भारतीय कायदा एकोणीसशे पस्तीस या कायद्यामधल्या जवळपास आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये साठ तिथं पासष्ट टक्के गोष्टी ॲज इट इज घेतलेल्या आहेत म्हणून प्रशासकीय तपशील म्हणलं की आपल्याला कळालं पाहिजे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतल्यात आणि जवळपास साठ पासष्ट टक्के गोष्टी घेतल्यात त्यामुळे ते एक मोठं कॉन्स्टिट्युशन म्हणून ओळखलं जातं किंवा लेंधिएस्ट म्हणून झालेलं आहे आणि जगातल्या विविध संविधानाचा संचित अनुभव समाविष्ट आहे म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनेमधून आपण गोष्टी ॲज इट इज घेतलेल्या आहेत त्यामुळे एक आपलं संविधान मोठं झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे केंद्राची व राज्यांची घटना एकाच घटनेत समाविष्ट तुम्ही जर अमेरिकेचा विचार केला अमेरिकेमध्ये अमेरिका केंद्रासाठी वेगळी राज्यघटना आहे वेगळं कॉन्स्टिट्यूशन आहे अमेरिकेच्या प्रत्येक राज्याला अधिकार आहे त्यांनी आपापल्या राज्यापुरतं आपलं आपलं कॉन्स्टिट्युशन तयार करावं आपली राज्यघटना तयार करावी पण हेच जर तुम्ही भारताचा बघितलं तर भारतामध्ये केंद्र सरकार आणि वेगवेगळे राज्य सरकार या सर्वांसाठी एकच राज्यघटना आहे म्हणजे भारतामध्ये आपल्याला एकच कॉन्स्टिट्युशन बघायला मिळेल एकच राज्यघटना बघायला मिळेल जी राज्यघटना केंद्राबद्दल पण बोलते तीच राज्यघटना वेगवेगळ्या राज्यांबद्दल पण बोलते म्हणून आपली जी राज्यघटना आहे ती केंद्राच्या आणि राज्यांबद्दल बोलते एवढ्या सगळ्या राज्यांबद्दल केंद्राबद्दल गोष्टी एकत्र केल्यात म्हणून आपली राज्यघटना कुठंतर मोठी झालेली आपल्याला बघायला मिळते अमेरिकेमध्ये मात्र प्रत्येक राज्य स्वतःची वेगवेगळी राज्यघटना बनवता येते ठीक आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे संघ राज्य संबंध म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन थोडक्यात इथून पुढं टॉपिकमध्ये जिथं कुठं केंद्र शासन आणि राज्य शासन हे शब्द येतील तिथं आपण समजून घेऊयात की केंद्र शासन म्हणजे मोठा भाऊ आणि राज्य शासन म्हणजे छोटा भाऊ असं आपण उदाहरण देऊन समजून घेऊयात जेणे की सोपं येतं म्हणजे थोडक्यात संघ आणि राज्य संबंध म्हणजे काय केंद्राचे आणि वेगवेगळ्या राज्यांचे संबंध मग या संबंधांना वेगवेगळं करण्यात आले प्रत्येकाला आपले आपले अधिकार वाटून देण्यात आलेत मग ते वि अधिकार कायदा तयार करण्याबद्दलच्या असू द्या त्यांचं प्रशासन वेगवेगळं वाटून दिलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या वित्तीयबद्दल फायनान्शियल पॉवर पण वेगवेगळ्या आहेत केंद्राला वेगळ्या राज्यांना वेगळ्या आहेत आणि या प्रत्येक गोष्टी बारकाईनं आपल्या राज्यघटनेत लिहून ठेवलेल्या आहेत केंद्रासाठी कोणते अधिकार आहेत राज्यांसाठी कोणते अधिकार आहेत त्यामुळं आपलं एक कॉन्स्टिट्युशन मोठं झालेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं त्यासोबतच आपल्या राज्यघटनेमध्ये जे आपले मूलभूत हक्क आहेत मूलभूत हक्काला आपण फंडामेंटल राईट म्हणतो आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये तो टॉपिक डिटेलमध्ये बघायचा आहे तुम्हाला सगळे तुम्हाला जे हक्क प्राप्त आहेत त्यामधले पण काही हक्क हे मूलभूत हक्क आहेत जे तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आणि ते हक्क जर हिरावून घेतले तर तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाता येतं असे मूलभूत हक्क जे आहेत ते मूलभूत हक्क त्यांच्या मर्यादांसह डिटेलमध्ये आपल्या मध्ये लिहून ठेवलेत नुसते मूलभूत हक्क लिहिलेले नाही तर प्रत्येक मूलभूत हक्काला काय काय मर्यादा राज्यसंस्था लादू शकते हे सर्व देखील डिटेलमध्ये लिहिले आणि डिटेलमध्ये लिहिल्यामुळं कुठंतरी आपली राज्यघटना मोठी झालेली आपल्याला बघायला मिळते आणि जे मूलभूत हक्क आहेत ते कशा आहेत न्यायप्रविष्ट आहेत याला इंग्लिशमध्ये जस्टिसिएबल असं म्हणतात ज्या एखादा मूलभूत हक्क जर तुमच्याकडून कोणी कुण काढून घेण्याचा प्रयत्न केला राज्यसंस्थेनं त्याच्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला तर तो मूलभूत हक्क परत मिळवण्यासाठी तुम्हाला कोर्टामध्ये जाता येतं ज्या गोष्टी विरोधात दाद मागता येते कोर्टात जाऊन त्याला न्यायप्रविष्ट म्हणलं जातं तर मूलभूत हक्क हे कशा आहेत न्यायप्रविष्ट आहेत आणि मूलभूत हक्काच्या मर्यादेसह वर्णन केल्यामुळं आपलं कॉन्स्टिट्युशन मोठं झालेलं बघायला मिळतं त्यानंतर पुढचा पॉईंट याच्याच कंपेरिझनमध्ये जर अमेरिकेबद्दल बोलायचं राहील तर अमेरिकेमध्ये या मर्यादा ठरवण्याचं काम कोर्टाच्या निर्णयावर असतं म्हणजे कोर्ट ठरवतं मर्यादा ठरवण्याचं काम त्या त्यावेळेस त्या त्यांच्या राज्यघटनेमध्ये खूप काही लिहून नाही पण आपल्या राज्यघटनेमध्ये मात्र मर्यादा सह लिहून ठेवलेला आहे त्यामुळं आपली राज्यघटना मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे जसं फंडामेंटल राईट हे आपल्या एका एका व्यक्तीच्या अधिकाराबद्दल बोलतात म्हणजे फंडामेंटल राईट म्हणलं की ते व्यक्ती सापेक्ष आहेत इंडिव्हिज्युलिस्टिक आहेत ते एकट्या व्यक्तीच्या एकट्या व्यक्तीच्या अधिकाराबद्दल बोलतात पण मार्गदर्शक तत्वे नावाची एक कन्सेप्ट आहे तो पण उद्या आपल्याला हे बघायचं आहे मार्गदर्शक तत्त्वे याला डी पी एस पी असं म्हणलं जातं डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज सरकारनं कोणतेही धोरणं आखताना राज्यघटनेनं सरकारला काही डिरेक्टिव्ज आणि काही प्रिन्सिपल काही मार्गदर्शक सूचना आणि तत्वं सांगितलेले आहेत ते समोर ठेवूनच तुम्हाला योजना आखाव्या लागतील धोरणं आखावं लागतील म्हणजे थोडक्यात फंडामेंटल राईट हे एका व्यक्तीच्या अधिकारापर्यंत बोलतात मार्गदर्शक तत्वे हे समाजासाठी समूहाबद्दल बोलतात आणि मार्गदर्शक तत्वे कशा आहेत न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे मार्गदर्शक तत्वे जर सरकारनं योजना आखताना पाळले नाहीत तर तुम्हाला कोर्टात दाद मागता येणार नाही ज्या गोष्टीबद्दल दाद मागता येते त्याला न्यायप्रविष्ट म्हणतात आणि ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला कोर्टामध्ये जाता येत नाही दाद मागता येत नाही त्यांना न्यायप्रविष्ट नाहीत त्याला नॉन जस्टिसिएबल म्हणतात आल लक्षात तर फंडामेंटल राईट जस्टिसिएबल आहेत आणि डी पी एस पी जे आहेत मार्गदर्शक तत्वे ते नॉन जस्टिसिएबल आहेत हे मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये तुम्हाला काही अधिकार पण दिलेत पण भारतीय नागरिक म्हणून तुमचे काही कर्तव्य पण आहेत त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रगीत ज्यावेळेस सुरू असतं त्यावेळेस तुम्ही स्तब्ध थांबता झेंडावंदन करता पर्यावरणाचं संरक्षण करता हे सगळं काय आहे तर हे आपले मूलभूत कर्तव्य आहेत मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे दोन्हीही न्यायप्रविष्ट नाहीत दोन्हीच्याही विरोधात तुम्हाला कोर्टामध्ये जाता येत नाही दाद मागता येत नाही यांचं देखील डिटेलमध्ये आपलं वर्णन आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये केलेलं आहे म्हणून कुठंतरी आपलं कॉन्स्टिट्युशन लेंदियस्तवन झालेलं आहे ठीक आहे यानंतरचा पुढचा पॉईंट आहे भाग सोळामध्ये आपण मी सांगितलं तुम्हाला की कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला वेगवेगळे भाग बघायला मिळतील आपलं कॉन्स्टिट्युशन म्हणजे पुस्तक आहे आणि वेग त्याला सोपं जावं म्हणून वेगवेगळ्या भागात त्याला डिवाईड केलेलं आहे तर भाग सोळा जो आहे आपल्या राज्यघटनेचा त्याच्यामध्ये काय आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि अदर बॅकवर्ड कास्ट यांच्यासाठीच्या ज्या तरतुदी आहेत ह्या सगळ्या भाग सोळामध्ये डिटेलमध्ये दिल्या आहेत ते एक कारण आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन मोठं होण्याचं त्यानंतर त्याच्यानंतरचाच भाग आहे सतरा जो कार्यालयीन भाषाबद्दल बोलतो कार्यालयीन भाषाबद्दल पण डिटेल गोष्टी आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत आपण त्या त्या टॉपिकमध्ये गेल्यावर ह्या गोष्टी डिटेलमध्ये बघू कुठं भाग सोळामध्ये सतरामध्ये ह्या गोष्टींबद्दलच्या तरतुदी खूप डिटेलमध्ये विस्तृतपणे दिलेल्या आहेत म्हणून आपलं कॉन्स्टिट्यूशन हे मोठं झालेलं आहे आणि भाग अठरा जो फार गरजेचा आहे काय आणीबाणी संबंधी तरतुदी म्हणजे आणीबाणी ज्यावेळेस लागू होते त्यावेळेस काय काय गोष्टी कोणाकोणाच्या असतात कोणाचे अधिकार कोणाकडे जातात कोणते फंडामेंटल राईट राहतात ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळं आपलं कॉन्स्टिट्यूशन आणखी मोठं होण्यात भर पडलेली आहे हे सर्व बऱ्यापैकी कारणं आहेत जे आपलं कॉन्स्टिट्यूशन लेंदियस्ट वन जगातलं ले सगळ्यात मोठं कॉन्स्टिट्यूशन झालं हे सांगतात त्या ह्याच्याच कम्पॅरिझनमध्ये ज्यावेळेस आपण अमेरिकेचा विचार करू अमेरिकेनं ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलं राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस अमेरिकेकडे फक्त सातच आर्टिकल होते सातच कलम होते आणि ज्यावेळेस आपण आपलं कॉन्स्टिट्युशन स्वीकारलं त्यावेळेस आपल्याकडे तीनशे पंच्याण्णव कलम होते म्हणजे इथंच कळेल तुम्हाला आपलं कॉन्स्टिट्यूशन किती मोठं आहे कारणच काय अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये फक्त तत्त्वच लिहिलेले आहेत प्रिन्सिपलच म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणलं की यू पी एस सी किंवा एम पी एस सी एक्झाम आहे समजा आता एम पी एस सी एक्झाम एक आहे तर एम पी एस सी एक्झाम राज्याच्या लेवलला असेल राज्यांमधल्या विशेष ज्या एम पी एस जा सी एक्झाम जे लोक पास करतील ती पास करून राज्याच्या प्रशासनामध्ये काम करण्यासाठी एम पी एस सी नावाची एक, एक संस्था असेल ती परीक्षा घेईल आणि पास झालेल्या लोकांना ट्रेनिंग करून राज्याच्या तुमच्या प्रशासनात सहभाग करून घेण्यासाठी त्यांना संधी देईल असं एवढं फक्त हा काय झाला हा नियम झाला किंवा ही हे तत्व झालं हे अमेरिकेच्या ह्याच्यामध्ये फक्त एवढंच लिहिलेलं आहे पण आपल्यामध्ये कसं आहे आपल्या राज्यघटनेमध्ये तत्व आणि तरतुदी दोन्ही गोष्टी आपण लिहिलेल्या आहेत मग तत्व आणि तरतुदी म्हणजे काय हेच सेम उदाहरण घेऊ समजा एम पी एस सी आपण काय केलं की हां राज्याच्या लेवलला हुशार विद्यार्थी निवडून त्यांना राज्याच्या प्रशासनात काम करण्यासाठी एम पी एस सी नावाची संस्था असावी आणि त्यांनी दरवर्षी परीक्षा घ्याव्या हे झालं तत्व यासोबतच आपण आपल्या राज्यघटनेत आणखी डिटेलिंग काय लिहिलं आहे एम पी एस सी किती सदस्य असावी त्याच्या अध्यक्ष जे कोणी आहेत त्यांचं वय किती असावं त्यांचे पगार कुठून होईल त्यांचं क्वालिफिकेशन किती असावं ते पदावर किती वेळ राहू शकतात त्यांना पदावरून बाहेर काढण्यासाठी काय करावं लागतं कोण त्यांना शपथ देतं कोण त्यांना पदावरून काढू शकतं जे सदस्य आहेत त्यांची पुनर्नियुक्ती होईल का सदस्य आणि अध्यक्ष यांचा पद पदाचा कालावधी किती राहील कालावधी संपल्यानंतर ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील का ह्या सगळ्या गोष्टी डिटेलिंगमध्ये देणं म्हणजेच ह्याला तरतुदी म्हणतात नुसतं तत्त्व लिहिलं नाही आपण एम पी एस सी नावाची एक्झाम असावी त्याची डिटेलिंग पण लिहिलेलं आहे त्या अमेरिकेत फक्त तत्व लिहिलेत म्हणून त्यांच्याकडे कॉन्स्टिट्युशन स्वीकारलं तेव्हा फक्त सातच कलम होते आणि आपण आपल्या तत्वांसोबत तरतुदी पण डिटेलमध्ये दिलेल्या आहेत म्हणून आपले कुठंतरी तीनशे पंच्याण्णव कलम दिसतात आलं लक्षात आता इथं फॅक्च्युअल गोष्ट काय लक्षात ठेवावी लागेल ज्यावेळेस आपण राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस आणि आत्ता आत्तापर्यंत आपल्या राज्यघटनेमध्ये किती भाग होते किती कलम होते किती परिशिष्ट होते आणि आत्ता किती भाग आहेत किती कलम आहेत किती परिशिष्ट आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण राज्यघटना स्वीकारल्यापासून आत्तापर्यंत कुठंतरी आपण राज्यघटनेतला बराच भाग डिलीट केला असेल बराच नवीन भाग त्यामध्ये ॲड केला असेल आणि राज्यघटनेत काहीही बदल करायचा असेल ते ॲड करणं असू द्या किंवा काढून टाकणं असू द्या हे कशानं होतं घटनादुरुस्तीने होतं आणि घटनादुरुस्तीनं बऱ्याच घटना दुरुस्ती झाल्यामुळे जे काही चेंजेस झाले त्याच्यानुसार जर बघितलं ज्यावेळेस आपण राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस आपल्या एकूण बावीस भाग होते बावीस पार्ट्स होते, होते आता सध्याला पंचवीस भाग आहेत म्हणजे तीन भाग वाढलेले आहेत बरोबर त्यासोबतच ज्यावेळेस राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस आठ अनुसूची होत्या म्हणजे आठ शेड्यूल होते आता ते कुठंतरी अनुसूची आपल्या बारा झालेल्या दिसत आहेत आणि ज्यावेळेस आपण राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस एकूण कलम तीनशे पंच्याण्णव होते आर्टिकल तीनशे पंच्याण्णव होते आता एकूण कलम लेटेस्ट माहितीनुसार चारशे सत्तर आहेत हे फक्त तुम्हाला फॅक्च्युअली लक्षात ठेवावं लागेल ठीक आहे यानंतरचा आपला दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे पहिलं वैशिष्ट्य कळालं की आपले कॉन्स्टिट्युशन रिटर्न आहे आणि ते जगातलं सगळ्यात मोठं आहे का मोठं आहे त्याचे कारण बघितलेत दुसरं आहे आपली जी राज्यघटना आहे ही विविध स्रोतांपासून तयार केलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या सोर्सेसवरनं गोष्टी घेऊन आपली राज्यघटना तयार झालेली आहे आणि याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलताना संविधान सभेत बोलले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आपली जी भारताची घटना आहे ही घटना जगातील काय आहे जगातील सर्वात ज्ञात घटना धुंडाळून तयार करण्यात आलेली आहे म्हणजे जगामधल्या जेवढ्या काही देश आहेत ज्यांनी लोकशाही स्वीकारलेली आहे आपल्या पहिल्या पहिल्यापेक्षा त्यांच्याकडं लोकशाही आहे आणि त्यांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्यातून स्वीकारण्यात आलेली आणि त्याच्यातून तयार करून करण्यात आलेली भारतीय राज्यघटना आहे म्हणजे त्यांच्या देशातनं त्यांच्या राज्यघटनेतनं ज्या काही चांगल्या गोष्टी मिळतात त्या आपल्या राज्यघटनेत ॲज इट इज घेतलेल्या आहेत आता फक्त यावरती हा महत्वाचा पॉईंट आहे यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात की कोणत्या देशाकडनं आपण काय काय सगळ्यात पहिल्यांदा जेवढ्या काही गोष्टी आपण घेतल्यात त्याचं जर एक स्ट्रक्चर बघितलं त्याला जर डिवाईड करायचं म्हटलं तर तीन गटात आपल्याला डिवाईड करता येईल जे परीक्षेच्या दृष्टीनं गरजेचं आहे जर आपल्याला परीक्षेत विचारलं की स्ट्रक्चरल भाग म्हणजे संरचनात्मक भाग आपण कोणत्या देशाकडनं किंवा कुठून घेतला तर जे काही संरचनात्मक भाग आहे ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे प्रशासकीय भाग आहे भाग आहे तो आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून घेतलेला आहे असं डोळे झाकून सरळ लिहून टाका दुसरी गोष्ट जर वैचारिक भाग फिलॉसॉफिकल पार्ट आपण कोणत्या राज्यघटनेतून घेतलं आहे कोणत्या देशाचं असं विचारलं तर विचार ती इथं दोन गोष्टी होतात फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक गोष्टी आहेत तर आयडियलिस्टिक गोष्टी आहेत फंडामेंटल राईट हे आपण अमेरिकेकडनं घेतलेत आपले जे मूलभूत हक्क आहेत हे अमेरिकेकडनं घेतलेत आणि डी पी एस पी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीस मार्गदर्शक तत्व जे आहेत ते आपण आयर्लंडकडनं घेतलेले आहेत त्यामुळं दोन गोष्टी लक्षात ठेवा वैचारिक किंवा फिलॉसॉफिकल पार्ट म्हणला की अमेरिका आणि आयर्लंड स्पेसिफिक विचारलं तर अमेरिकेकडून फंडामेंटल राईट आयर्लंडकडनं पी असं लक्षात ठेवा आणि राजकीय पार्ट आपण कोणाकडनं घेतलाय तर तो ब्रिटनकडनं घेतलाय इंग्लंडकडनं घेतलाय असं आपल्याला म्हणता येईल या तीन सेग्रिगेशन फक्त लक्षात ठेवा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातनं स्ट्रक्चरल पार्ट प्रशासकीय भाग एकोणीसशे सॉरी त्यानंतर अमेरिका आणि आयर्लंड यांच्याकडनं फिलॉसॉफिकल पार्ट आणि राजकीय भाग ब्रिटनकडनं घेतलेला आहे ठीक आहे आता इथून पुढं आपला खरा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे आता आपण म्हणलं की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातनं स्ट्रक्चरल पार्ट घेतलाय प्रशासकीय गोष्टी घेतल्यात नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी घेतल्यात ह्या जोड्या लावामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारल्या गेल्यात त्यामध्ये आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधनं आपण पहिल्यांदा काय घेतलं संघ राज्य योजना केंद्र आणि राज्य हे दोघं एकत्र कसं काम करतायत ही सगळी योजना कुठून घेतली आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधनं घेतलेली आहे त्यानंतर जे ज्युडिशरी आहे न्यायव्यवस्था कशी असावी काही नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठून घेतल्यात न्यायव्यवस्थेबद्दलच्या गोष्टी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधनं घेतलेल्या आहेत लोकसेवा आयोग यूपीएससी यूपीएससी नावाची एक संस्था असावी जी देशाच्या लेवलला परीक्षा घेईल हे लोकसेवा युपीएससीचं फीचर आपण कुठून घेतलंय एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधनं घेतलेलं आहे आणीबाणीच्या तरतुदी एमर्जन्सी प्रोव्हिजन आणीबाणी आणि काय असते त्याच्या तरतुदी सगळे आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधनं घेतल्यात राज्यपालाचे पद प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सोबतीला काम करण्यासाठी राज्यपाल असावे हे राज्यपालाचं पद आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधनं घेतलेलं आहे आणि प्रशासकीय तपशील हे तर आपण बघितलेलं आहे म्हणजे एकोणीसशे पस्तीस म्हटलं की तुम्हाला ह्या गोष्टी आठल्या पाहिजे संघ राज्य मोठा भाऊ छोटा भाऊ एकत्र काम करतायत ही योजना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधनं आपण आहे राज्यपालाचं पद घेतलंय यूपीएससी घेतलेली आहे न्यायव्यवस्था घेतलेली आहे प्रशासकीय तपशील आणि एमर्जन्सी प्रोव्हिजन आणीबाणीच्या तरतुदी एवढ्या सगळ्या गोष्टी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधनं घेतल्यात हे लक्षात ठेवा यानंतर महत्वाचं आहे अमेरिका आणि ब्रिटन तर ब्रिटनकडे बघू हे समजून घेण्याच्या पहिलं हे वाचण्याच्या पहिले एक दोन गोष्टी लक्षात ठेवा प्रत्येकाकडं जसं आपण कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ बघितलंय कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि कायदेमंडळ या तिन्हीमध्ये सर्वोच्च कोण हे जर ठरवायची वेळ आली त्यावेळेस अमेरिकेकडे जर आपण हे बघितलं तर अमेरिका काय म्हणते की आमच्याकडं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च असेल म्हणजे अमेरिका सांगते की आमच्या कायदेमंडळानं जे कायदे तयार केलेत ते सर्वोच्च नाही आहेत आमच्याकडं कार्यकारी मंडळ जे आहे ते सर्वोच्च नाही आहे तर आमच्याकडे सर्वोच्च काय आहे न्यायमंडळ म्हणजे थोडक्यात अमेरिकेनं जास्त फ्रीडम किंवा जास्त अथॉरिटी कोणाला दिलेली आहे न्यायमंडळाला ज्युडिशरीला म्हणजेच अमेरिकेमध्ये ज्युडिशरी जे म्हणते ते फायनल होतं न्यायमंडळ न्यायव्यवस्था जे म्हणते ते फायनल होतं तेच जर आपण ब्रिटनकडं गेलो इंग्लंडकडं गेलो तर इंग्लंड म्हणतं आमच्याकडं कायदे मंडळ सगळ्यात काय आहे सर्वोच्च आहे आणि कायदेमंडळ म्हणजे थोडक्यात संसद कारण कायदे कुठं तयार होतात संसदेमध्ये म्हणजे ब्रिटन म्हणते की त्यांची जी पार्लमेंट आहे ती सुप्रीम आहे त्यांच्याकडे न्यायव्यवस्था सर्वोच्च नाही कायदे कार्यकारी मंडळ सर्वोच्च नाही तर कोण सर्वोच्च आहे कायदेमंडळ सर्वोच्च आहे म्हणजे त्यांची पार्लमेंट सर्वोच्च आहे मग भारताला प्रश्न पडला की या दोघांच्या राज्यघटनेचा अभ्यास केल्यावर एक म्हणते न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे एक म्हणतंय काय सर्वोच्च आहे पार्लमेंट मग आपण काय करायचं तर आपण काय केलंय आपण पार्लमेंटला सोर्णिटी दिले म्हणजे आपण आपल्या संसदेला सार्वभौमत्व दिलंय सार्वभौमत्व म्हणजे तुम्ही तुमचे डिसिजन घ्या तुमचे डिसिजन घेत असताना तुम्ही तुमचं काम करत असताना इंटरनली आणि एक्स्टर्नली अंतर्गत आणि बहिर्गत तुमच्यावर कोणाचा दबाव नसेल तुम्ही तुमचे स्वतःचे डिसिजन घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला कोणी दबाव आणणार नाही किंवा कोणाचा दबाव नसेल असे डिसिजन घेणं याला सार्वभौमत्व म्हणतात म्हणजे आपण आपल्या संसदेला काय केलंय की सार्वभौमत्व दिलंय म्हणजे संसदेचं काम काय कायदे तयार करणं संसद कायदे तयार करत असताना कोणीही इंटरफेअर करणार नाही संसदेला हवे तसे संसद कायदे तयार करू शकते संसदेला सार्वभौमत्व असं म्हणता येतं आणि दुसरं काय केलंय आपण आपल्या न्यायव्यवस्थेला सर्वोच्च मानले आणि न्यायव्यवस्थेला सर्वोच्च मानले म्हणजे काय न्यायव्यवस्थेनं आणि संसदेनं दोघांनी पण राज्य घटनेच्या अधीन राहून कामं करायच्या आहेत म्हणजे आपण अमेरिकेसारखं न्यायव्यवस्थेलाही सर्वोच्च केलं नाही ब्रिटनसारखं ब्रिटन पार्लमेंटलाही सर्वोच्च केलं नाही आपण काय केलं की आपण राज्यघटनेला सर्वोच्च समजलंय आपण कॉन्स्टिट्यूशनला सुप्रीम समजलंय आणि कॉन्स्टिट्यूशन जसं म्हणल त्याच त्याच लाईनमध्ये राहून राज कायदे करायचे संसदेनं आणि कायदे करत असताना संसदेला सार्वभौमत्व असेल आणि राज्यघटनेच्या अधीन राहून न्यायव्यवस्थेनं आपले निर्णय देणं राज्यघटनेनं सांगितलेल्या त्या पद्धतीनं संसदेनं काही कायदे चुकीचे तयार केले असतील तर ते, न, काई काई चे, ते चेक करणं चेक अँड बॅलन्स ठेवणं आणि ते कायदे रद्द करणं हे सगळे अधिकार आपण न्यायव्यवस्थेला दिलेले आहेत मग सेम मग आता इथे एक लॉजिक लक्षात येतो जर आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ थोडंच राहणार आहेत वेगवेगळ्या सात आठ देशाकडून वेगवेगळ्या घेतल्यात मग लॉजिक काम करतो मग लॉजिक काय लक्षात ठेवायचं तुम्हाला ब्रिटिश म्हणलं इंग्लंड आणि इंग्लंड कोणाला सर्वोच्च मानतायत इंग्लंडमध्ये सर्वोच्च स्थान कशाला आहे त्यांच्या पार्लमेंटला संसदेला मग संसदीय शासन व्यवस्था शासन व्यवस्था संसदेबद्दलच्या काही गोष्टी आल्या सरकारबद्दलच्या काही गोष्टी आल्या की नव्याण्णव टक्के डोळे झाकून तुम्ही ब्रिटन किंवा इंग्लंड लिहू शकता न्यायालयात व्यवस्थेत न्यायालयाचं सर्वोच्च स्थान कुठं आहे न्यायालयाला सर्वोच्च स्थान कोणी दिलंय अमेरिकेनं मग न्यायव्यवस्थेबद्दलच्या गोष्टी आपण कोणाकडनं घेतल्या असतील अफकोर्स आपला लॉजिक काय सांगेल अमेरिकेकडनं सा तर नव्याण्णव टक्के वेळेस तुमचा तो लॉजिक करेक्ट येतो तर हा एक लॉजिक डेव्हलप करा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ करण्याची गरज पडणार नाही मग आपण बघूयात आता ब्रिटिश राज्यघटनेकडनं आपण काय घेतलंय संसदीय शासन व्यवस्था आला संमत संसद किंवा शासन व्यवस्था आलं की सरळ सरळ काय सांगितलं आपलं लॉजिक की संसद कुठं सुप्रीम मानली जाते ब्रिटनकडं त्यांच्या एवढी कोणी सुप्रीम मानलंच नाही मग सरळ सरळ ज्यांच्याकडं संसदेला जास्त फ्रीडम आहे जास्त स्वातंत्र्य आहे त्यांच्याकडूनच आपण ते फीचर घेतलं असेल मग संसदीय शासन व्यवस्था आहे म्हणजे तुमचं शासन हे संसदेतून चालतं तुमचं सरकार हे संसदेतून चालतं संसदेचे दोन सभागृह जे लोकसभा राज्यसभा आहे तिथून चालतं म्हणून संसदीय शासन व्यवस्था हे फीचर आपण ब्रिटिशकडनं घेतलं आहे संसदेला विशेष अधिकार आहेत हे पण एक महत्वाचं फीचर आपण ब्रिटनकडनं घेतलंय द्विग्रही सभागृह दोन ग्रह लोकसभा आणि राज्यसभा सबा। दोन सभागृह हे द्विग्रही सभागृह हे फीचर आपण कुठून घेतलंय संसदेकडनं घेतलंय कॅबिनेटची व्यवस्था कॅबिनेटची मिटिंग म्हणता म्हणजे काय सरकार सरकारमधले मंत्री सगळेच मंत्री एकत्र न येता काही महत्त्वाच्या खात्याचे असलेलेच मंत्री एकत्र येऊन निर्णय घेतात आणि तो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे असं डिक्लेअर केलं जातं पण मिटिंग कॅबिनेटची आहे असं म्हणलं जातं कॅबिनेटनं हा निर्णय घेतला जातो तर कॅबिनेट व्यवस्था हा पण फीचर आपण कुठून घेतला आहे ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतलेलं आहे कायद्याचं राज्य रूल ऑफ लॉ इंग्लिशमध्ये ह्याला रूल ऑफ लॉ म्हणतात आपल्याला हे पुढच्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघायच्या आहेत गोष्टी काय याचा अर्थ होतो कायद्याचं राज्य हे कुठून घेतले आपण ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतलंय कायदा करण्याची पद्धत आता मला सांगा कायद्याचं राज्य कायदा करण्याची पद्धत कायदा कुठं तयार होतो संसदेमध्ये बरोबर मग कायदा संसदेत तयार होतो तर संसदेच्या गोष्टी आपण कुठून घेतल्या असतील अफकोर्स ब्रिटनकडनं घेतलेल्या असतील त्या लॉजिकनुसार कायदा करण्याची पद्धत हे देखील ब्रिटनकडनं घेतलं हे लक्षात येतं एकच नागरिकत्व सिंगल सिटीजनशिप तुम्हाला फक्त भारतीय नागरिक म्हणूनच ओळख आहे भारताला एकच नागरिकत्व आहे अमेरिकेमध्ये मात्र अमेरिकेचं केंद्राचं नागरिकत्व वेगळं आणि अमेरिकेच्या त्या त्या राज्यांचं नागरिकत्व वेगळं आहे आपल्याला महाराष्ट्राचं नागरिक म्हणून वेगळी ओळख आणि भारताचा नागरिक अशी काही दोन आपले नागरिकत्व नाही आहेत आपल्याला एकच नागरिक ते म्हणजे भारतीय नागरिकत्व इंडियन सिटीजनशिप आणि एकच नागरिकत्व हे फीचर कुठून घेतलंय आपण ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतलंय आयोग फसू शकतं आपण हे फीचर हे वैशिष्ट्य ब्रिटिश राज्य घटनेकडनं इन्स्पायर होऊन घेतलंय पण आपण मॉडेल फॉलो करताना कॅनडाचं मॉडेल फॉलो करतो इथं लक्षात ठेवा इथं प्रश्न विचारला जातो मॉडेल कोणाचं फॉलो करता असं विचारलं तर कॅनडाचं सांगायचं आणि कोणाकडनं इन्स्पिरेशन घेतलंय किंवा कोणाकडनं उसनं घेतलं फीचर तर ब्रिटिश राज्यघटनेकडनं पुढं आपल्याला ते स्लाईडमध्ये येईल त्यावेळेस मी डिटेलमध्ये सांगेल कॅगचं सा कार्यालय कॅग जो असतो त्याचं काम काय असतं सरकारकडं जे काही पैसे येत आहेत इन्कम म्हणून सरकारचं जे काही इन्कम आहे पैसे येत आहेत आणि सरकार तो जे कुठं कुठं खर्च करतं तो खर्च योग्य प्रमाणात आहे का ह्या सगळ्या गोष्टींचं ऑडिटिंग करण्याचं काम अंकेक्षण करण्याचं काम कॅग नावाची संस्था करते ती सेप इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे सेपरेट कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे म्हणजे राज्यघटनेमध्ये या कॅग या ऑफिसचा उल्लेख आहे आणि कॅग कार्यालय आपण कुठनं घेतलंय ब्रिटिश राज्यघटनेकडनं इन्स्पायर होऊन घेतलेलं आहे फर्स्ट पास पोस्ट सिस्टीम म्हणजे इथं काय की तुमच्या निवडणुकीमध्ये समजा एक निवडणूक आहे तिथे तीन लोक निवडणुकीला उभा राहिलेत शंभर मता शंभर मतदार आहेत आणि त्यापैकी तिघं जर उभा राहिलेत तर जो कोणी पहिले एकावन्न मतं घेईल पन्नास टक्केपेक्षा जास्त घेईल त्याला निवडून दिला असं होत नाही तिघामध्ये तो सगळ्यात जो सगळ्यात जास्त मतं घेईल त्याला निवडून दिला असं जातं आणि त्याच पद्धतीला फर्स्ट पास पोस्ट सिस्टीम असं म्हणलं जातं ही पण पद्धत आपण ब्रिटिशांकडून घेतले आणि प्रो प्रोरगेटिव्ह रिट्स रिट्स म्हणजे काय तुम्हाला रिट्स हा शब्द फंडामेंटल राईट या टॉपिकमध्ये बघायला मिळेल तुमचा फंडामेंटल राईट तुमचे मूलभूत हक्क जे आहेत हे ज्यावेळेस सस्पेंड होतील किंवा तुमच्या मूलभूत हक्कावर कोणतरी गदा आणण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस तुम्ही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात जाल त्याची दाद मागायला त्यावेळेस हे रिट्सचा उपयोग होतो आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये बघायचंय तर ते प्रोरगेटिव्ह रिट्स हे जे आहेत आपण हे ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतलेले आहेत हे लक्षात ठेवा यानंतरचा पुढचं पार्ट आहे महत्त्वाचा अमेरिकेकडनं आपण काय घेतलं आहे हे बघण्याच्या पहिले एक लॉजिक अमेरिका म्हणलं की न्यायव्यवस्था सर्वोच्च मानलेली आहे म्हणजे न्यायव्यवस्थेशी रिलेटेड काही गोष्टी आल्या तर शंभर टक्के लॉजिकली त्या कुठून आल्या असतील अमेरिकेकडनं आपण उसने घेतले असतील असं म्हणू शकतो त्यामध्ये पहिली गोष्ट आहे उद्देशपत्रिका म्हणजे आपलं प्रियांबल सरनामा जो पुढचा टॉपिक आहे या उद्देशपत्रिकामध्ये आपण आम्ही लोक आम्ही लोक हा शब्द जो आहे तो आपण अमेरिकेकडनंच घेतलेला आहे आणि अमेरिका हे असं एकमेव देश आहे ज्यावेळेस आपण आपण त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊन आपल्या राज्यघटनेला पण एक प्रस्तावना असावी उद्देशपत्रिका असावी प्रिय असावा असं वाटलं होतं म्हणून उद्देशपत्रिका त्यामधले पण आम्ही लोक हे शब्द आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं उसने घेतलेले आहेत मूलभूत हक्क फंडामेंटल राईट हे तर आपण बघितलेलंच आहे त्यानंतर न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आलं का न्यायव्यवस्था म्हणलं की डोळे झाकून अमेरिका लॉजिकली सांगायचं कारण अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्थेला जेवढं सर्वोच्च आहे तेवढं कोणी नाही आणि ज्या ठिकाणी सर्वोच्च मानले याचा अर्थ तिथं जास्त स्वातंत्र्य कशाला आहे अमेरिकेला न्यायव्यवस्थेला आहे म्हणून न्यायव्यवस्थेच्या गोष्टी न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आपण अमेरिकेकडनं घेतलंय न्यायिक पुनर्विलोकन याला ज्युडिशियल रिव्ह्यू असा इंग्लिश शब्द आहे ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय आपण फंडामेंटल राईटमध्ये आर्टिकल तेरा ज्यावेळेस येईल कलम तेरा कलम तेरामध्ये न्यायिक बद्दल आपण बोलू सध्या लक्षात ठेवा न्यायिक पुनर्विलोकन म्हणलं की ते आपण कुठं घेतलंय तर ते आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे राष्ट्रपतीचा महाभियोग म्हणजे जे राष्ट्रपती पद आहे हे राष्ट्रपतीपद घटनात्मक पद आहे देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपतीला म्हणलं जातं आणि राष्ट्रपतीला एकाच गोष्टीसाठी पदवून काढलं जातं ते म्हणजे कॉन्स्टिट्युशनचा ग्रेव भंग केला असेल खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या राज्यघटनेच्या गोष्टींचा भंग केला असेल तर त्यांना त्या, त्या पदावरनं पाय उतार व्हावं लागतं आणि राष्ट्रपती हे घटनात्मक पद असल्यामुळं त्यांना पदावरून काढून टाकणं रिमोवल हा शब्द वापरता येत नाही त्याला इम्पिचमेंट हा शब्द वापरलेला आहे आणि त्याला मराठीत महाभियोग म्हणतात मग राष्ट्रपतीचा महाभियोग कसा हो असतो ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठून घेतलेल्या आहेत त्या अमेरिकेकडनं घेतलेल्या आहेत उपराष्ट्रपती हे उपर पद इथं कन्फ्युजन करता आयोग तुम्हाला राष्ट्रपतीला पदावरून पायउतार करण्याची जी प्रोसेस आहे महाभियोग इम्पिचमेंट हे आपण अमेरिकेकडनं घेतलंय आणि उपराष्ट्रपती पद असावं हे पण आपण कुठून घेतलंय अमेरिकेकडनं घेतलंय पुढं कन्फ्युजन होईल बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची कार्य इथं कन्फ्युजन नको तुम्हाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची कार्याबद्दल बोललय उपराष्ट्रपती पद असावं याबद्दल पण बोललेलं आहे आणि राष्ट्रपतीच्या महाभियोग या तीन म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदेबद्दलच्या ह्या तीन गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजेत आणि त्या कुठून घेतल्या आपण अमेरिकेकडनं घेतलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्यांना पदावून दूर करण्यासाठी त्यांना पदावून काढण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर पण त्यांची पद्धत पण आपण कुठून घेतलेली आहे ती अमेरिकेकडून घेतलेली आहे आता बघा न्याय न्यायालय आहे न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत म्हणजे थोडक्यात न्यायालयाशी रिलेटेड जेवढ्या कोणत्या गोष्टी दिसतात त्या सर्व सरळ कुठून घेतल्यात आपण अमेरिकेकडनं घेतलेल्या आहेत कारण अमेरिका म्हणतं आमच्याकडं न्यायालय सर्वोच्च आहे त्यांच्या एवढं न्यायालयाला जास्त मान सन्मान कोणी दिलेला नाही त्यामुळं आपण ॲज इज गोष्टी त्यांच्याकडनं संबंधितच्या किंवा न्यायमंडळाच्या संबंधीच्या ॲज इज घेतलेल्या आहेत हा लॉजिक लक्षात ठेवा जेणे की हे सगळं जरी पाठ नसलं लॉजिकली तुम्ही त्या उत्तरापर्यंत जाऊ शकता <coughs> त्यानंतर कॅनडा आता ब्रिटन म्हणलं की संसद फेमस आहे त्यामुळं संसद सर्वोच्च आहे त्यामुळे संसदेच्या गोष्टी ज्या असतील त्या ब्रिटनकडनं अमेरिका म्हणले की न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या गोष्टी बऱ्यापैकी आपण अमेरिकेकडनं घेतला असं म्हणू शकतो मग कॅनडाच्या बाबतीत नियम कायला कॅनडाच्या बाबतीत लॉजिक काय सांगता येतो ज्या जे काही फीचर घेतले त्याचा अभ्यास केला तर लक्षात येतं आपल्याकडं मोठा भाऊ छोटा भाऊ आहे केंद्र सरकार म्हणजे मोठा भाऊ राज्य सरकार म्हणजे छोटा भाऊ आणि हे दोघे एकत्र वागत असताना नॉर्मली ज्यावेळेस तुमच्या घरी कोणी पाहुणे येतात त्यावेळेस तुमच्या घरच्या पाहुण्यांपुढे काय म्हणतात आम्हाला छोटा मुलगा मोठा मुलगा असा काही भेदभाव नाही हो सगळे लेकरं आमच्यासाठी सारखे आहेत बरोबर असं म्हणायला म्हणलं जातं पण ज्या वेळेस त्या पाहुण्यांपुढं जबाबदारीनं काही बोलायचं असतं त्यांच्यासमोर काही चर्चा करायची असते त्यावेळेस मोठ्या मुलाला बोलवलं जातं आणि त्या पाहुण्यांना जेवायला वगैरे वाढताना किंवा चहा द्यायला छोट्या मुलाला पाठवलं जातं ह्याचा अर्थ काय घरचे सांगताना सांगतात की दोघेही सारखे आहेत ह्याचा अर्थ संघराज्य केंद्र आणि राज्य सारखे आहेत असं सांगितलं जातं पण अल्टिमेटली जास्त पावर किंवा जास्त झुकाव कुणीकडं असतो केंद्राकडं असतो मग हेच आपल्याला कॅनडाकडं बघायला मिळतं कॅनडाकडून जेवढे वैशिष्ट्य आपल्याला घ्यायला घेतलेत आपण त्या प्रत्येक वैशिष्ट्यातून आपल्याला जाणवतं की आप आपण कॅनडाचं ते प्रत्येक वैशिष्ट्य सांगतो की केंद्र राज्य सारखे आहेत पण कुठंतरी केंद्र सरकारकडं जास्त ताकद आहे तर बघू ते आता लॉजिक लागतो का प्रभावी केंद्र असलेले संघराज्य आता संघराज्य या शब्दाचा अर्थ काय होतो बघा संघ म्हणजे केंद्र राज्य म्हणजे राज्य म्हणजे सेंटर आणि स्टेट केंद्र आणि राज्य सरकार दोघे एकत्र आहेत संघराज्य आहेत पण जास्त कोण प्रभावी आहे कोणाकडे जास्त पावर आहे केंद्राकडे जास्त पावर आहे आणि आपण तेच बोललोय की छोटा भाऊ आणि मोठा भाऊ सगळे सारखेच आहेच सांगितलं जातं पण कुठंतरी जो मोठा असतो घरातला त्याच्याकडे जास्त पावर असते किंवा त्याच्याकडे जास्त जबाबदारीने बघितलं जातं अगेन तेच प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य हे कुठून घेतलंय आपण तर हे कॅनडाकडनं घेतलेलं आहे त्यानंतर शेषाधिकार केंद्राकडे परत केंद्र आलं बघा केंद्राकडं सेंटरकडं काय असतील अधिकार कोणते अधिकार शेषा अधिकार शेष म्हणजे शिल्लक असलेले म्हणजे जे राज्य सरकारला काय अधिकार दिले केंद्र सरकारला काय अधिकार दिले म्हणजे उर्वरित अधिकार आहेत शेषाधिकार आहेत ते रेसिडेन्शियल पॉवर ते कोणाकडे आहेत ते केंद्राकडे आहेत अगेन इथं आपल्याला दिसतं की दोघांना सारखं वागवण्याचा प्रयत्न केलाय पण पॉवरफुल कोण आहे केंद्र आहे आणि हे असे फीचर कुठून आपण शक्यतो लॉजिकली घेतले तर सांगतो कॅनडाकडनं त्यानंतर केंद्राच्या प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपतीकडून राज्यपालांची नेमणूक हा किती अन्याय आहे बघा बघा वर तुमच्या संसदेमध्ये राष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे काम करतात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सोबतीला राष्ट्रपती असतात राष्ट्रपतीची निवडणूक होते मग मला सांगा सेम राज्यांमध्ये काय असायला हवं राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे पण राज्यपालाची निवडणूक होते का बिलकुल नाही राज्यपालाची नियुक्ती होते नेमणूक होते आणि राज्यपालांची नेमणूक ही मुख्यमंत्र्या आणि मंत्रिमंडळ हे मिळून करतात का नाही राज्यपालांची नेमणूक कोण करतं राष्ट्रपती करतात म्हणजे थोडक्यात तुमच्या राज्यांमध्ये तुमच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत काम करायला कोण येत तर राज्यपाल येतोय तो कोणाच्या म्हणण्या येतोय राष्ट्रपतीच्या म्हणण्या येतोय मला सांगा राष्ट्रपती कोणाच्या म्हणण्यानुसार काम करत असतील आपल्याला पुढच्या संसद ह्या टॉपिकमध्ये ती डिटेलमध्ये आहे पण लॉजिकली काय राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करतात म्हणजेच केंद्रानं सांगितलेला व्यक्ती त्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून जातो म्हणजे अल्टिमेटली कुठंतरी कळतं की केंद्राकडं प्रत्येक राज्याला कोण राज्यपाल म्हणून पाठवायचं हे केंद्राकडं पॉवर आहे आणि इथं केंद्र आपल्याला पॉवरफुल दिसतं मग हे फीचर पण आपण कोणाकडनं घेतलंय कॅनडाकडनं घेतलंय सर्वोच्च न्यायालयाचा सल्लाकार अधिकार क्षेत्र म्हणजे आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे यांनी कोणाला सल्ला द्यावा कसा द्यावा यांचं जे अधिकार क्षेत्र आहे सल्ला देण्याचं ते पन, सा सा ना ना अधिकार क्षेत्र कमी जास्त करण्याचा अधिकार राज्यांना नाही तो अधिकार सरळ सरळ केंद्रालाच आहे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट हे राज्यांच्या विषयाबद्दल पण फायनल निर्णय देतात केंद्राच्या पण देतात तर मग राज्यांनाही त्यांच्याबद्दलचा अधिकार असावा तर असं बिलकुल नाही केंद्रांनाच सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागाराचं जे अधिकार क्षेत्र आहे ते कमी जास्त करण्याचा अधिकार त्यांना आहे केंद्र सूची आणि राज्यसूची यालाच सूचीला युनियन लिस्ट असं म्हणतात राज्यसूचीला स्टेट लिस्ट असं म्हणतात आपलं परिशिष्ट साथ आहे <clears throat> सातव सातवे परिशिष्ट हे तीन लिस्ट बद्दल बोलतं हे तुम्हाला माहिती पाहिजे पहिला आहे केंद्र सूची याला युनियन लिस्ट म्हणतात दुसरा आहे राज्यसूची याला स्टेट लिस्ट म्हणतात आणि तिसरा आहे समुवर्ती सूची याला कॉनकरंट लिस्ट म्हणतात आता तुमच्या लक्षात पाहिजे की सातवं परिशिष्ट सातवं शेड्यूल म्हणलं की तीन सूची आल्या मग हे सूची म्हणजे काय केंद्र सरकारनं कोणत्या विषयावरती कायदा करावा म्हणजे केंद्र सरकारच्या वतीनं कोण कायदा करतं तर संसद कायदा करते बरोबर कायदे कुठं तयार होतात संसदेत संसदेनं कोणत्या कोणत्या विषयावरती कायदा करावा असे सगळे विषय जे मांडून ठेवलेले आहेत त्या विषयांना केंद्र सूची किंवा युनियन लिस्ट असं म्हणलं जातं राज्यसूचीमधले जे काही विषय आहेत या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राज्य विधिमंडळालाच असतो आणि मग हे राज्य विधिमंडळ ज्या ज्या गोष्टीवर कायदा करू शकतं ज्या ज्या विषयावर कायदा करू शकतं अशा सगळ्या विषयांची लिस्ट म्हणजे राज्यसूची आणि तिसरं आहे समोरती सूची समवर्ती सूचीमध्ये असे हो काही विषय आहेत ज्यावरती केंद्र सरकारकडून संसद आणि राज्य विधी राज्य विधिमंडळाकडून uh, राज्य सरकारकडून राज्य विधिमंडळ म्हणजे एका विषयावरती संसद पण आणि राज्य विधिमंडळ पण दोघही कायदा दो तयार करू शकतात दोघांच्याही कायद्याची अंमलबजावणी एकत्र सुरू होऊ शकते ज्या वेळेस ह्या कायद्यामध्ये कुठंतरी कॉन्फ्लिक्ट होईल केंद्राचा कायदा आणि राज्याचा कायदा जर कॉन्फ्लिक्ट तयार झाला जर त्यांच्यात वाद निर्माण झाला तर केंद्राचा कायदा सर्वोच्च समजला जातो हे तीन लिस्ट आणि ह्या तीन लिस्ट बद्दल कोण बोलतं सातवं परिशिष्ट बोलतं तर यामध्ये जर आपल्याला आता आपण या पॉईंटवर होतो की या तीन लिस्टमधल्या ज्या दोन लिस्ट आहेत केंद्र सूची आणि राज्य सूची ह्या दोन लिस्ट आपण कोणाकडनं इन्स्पायर होऊन घेतल्यात तर त्या कॅनडाकडनं इन्स्पायर होऊन घेतलेल्या आहेत कॅनडाच्या राज्यघटनेवरनं हे वैशिष्ट्य घेतलेलं आहे यानंतरचा पॉइंट आहे <coughs> यान आयर्लंडकडनं आपण काय घेतलंय तर मार्गदर्शक तत्वे डी हे आपण कोणाकडनं घेतलेले आहेत आयर्लंड या देशाकडनं घेतलेल्या आहेत म्हणजे सरकारनं कोणतेही धोरणं दोर्न ठरवत असताना धोरणं आखत असताना काही तत्व आणि काय काही त्यांना डिरेक्टिव आणि काही प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत राज्यघटनेनं राष्ट्रपतीची राष्ट्रपतीचं निर्वाचन मंडळ बघा अमेरिकेकडं काय होतं राष्ट्रपतींना पदावून काढण्याचे प्रोसिजर राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचं कार्य आणि उपराष्ट्रपती उपर पद ह्या तीन गोष्टी अमेरिकेकडनं घेतल्यात पण आपले जे राष्ट्रपती आहेत यांच्या निवडणुकीची जी पद्धत वापरली जाते त्याच्यामध्ये निर्वाचन मंडळ असतं इलेक्ट्रॉल कोलाज असतं तर ह्या निर्वाचन मंडळ कसं असावं काही नाही हे कुठून घेतलं आपण आयर्लंडकडनं घेतलेलं आहे आणि जे आपली राज्यसभा आहे संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा असे दोन सभागृह आहेत जे अप्पर हाऊस आहे वरिष्ठ सभागृह आहे जे राज्यसभा म्हणून ओळखलं जातं हे सभागृह कधीच डिझॉल्व्ह होत नाही राज्यसभा हे सभागृह कधीच आपल्याला डिझॉल्व करता येत नाही लोकसभा पाच वर्ष किंवा पाच वर्षाच्या पहिलं डिझॉल्व्ह होते बरखास्त होते राज्यसभा वेक्त वेक्त हे परमनंट नेचरचा हाऊस आहे कायमस्वरूपी सभागृह आहे आणि ह्या राज्यसभेमध्ये राष्ट्रपती बारा व्यक्तींची नियुक्ती करतात निवडणूक नाही नियुक्ती करतात बारा व्यक्तींना वेगवेगळ्या क्षेत्रातून ते नियुक्त करतात ही बारा व्यक्तींची नियुक्ती आपल्या राज्यसभेवर करण्यात यावी हे वैशिष्ट्य आपण कोणाकडनं घेतलंय हे आपण आयर्लंडकडनं घेतलेलं आहे ठीक आहे यानंतरचा पॉईंट आहे ऑस्ट्रेलियाकडनं काय घेतलंय तर समोरती सूची आताच आपण दोन सूची बघितलेल्या बरो आहेत बरोबर या दोन सूचीमधली दोन सूची राज्यसूची आणि केंद्र सूची हे आपण कुठून घेतलेलं आहे ते मागच्या स्लाईडमध्ये बघितलंय तिसऱ्या नंबरची जी सूची आहे समूर्ती सूची जिथं एकाच विषयावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही कायदा तयार करता येतो ती सूची म्हणजे समोरती सूची त्याला कॉनकरंट लिस्ट म्हणतात ती आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक याला जॉईंट सिटिंग असं म्हणलं सिटिंग म्हणले की तुम्हाला कलम एकशे आठ आठवलं पाहिजे कलम एकशे आठ मध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आपल्या राज्यघटने दिलेली आहे संयुक्त बैठक म्हणजे काय लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीमध्ये जे काही सभासद एखादा कायदा आहे तो कायदा आणणं देशासाठी गरजेचं आहे तर त्या कायद्याचं बिल लोकसभेतनं पास झालंय पण ते राज्यसभेमध्ये आहे किंवा राज्यसभेतनं पास झालं आहे लोकसभेमध्ये आहे हे पुन्हा पुन्हा असं होतं आहे पण तो कायदा लवकरात लवकर देशाला पास करून घेणं गरजेचं आहे असं वाटतं त्यावेळेस राष्ट्रपती काय करतात हा डेडलॉक ह्या दोन सभागृहाची एक वाक्यता होत नाहीये म्हणून राष्ट्रपती काय करतात जॉईंट सिटिंग संयुक्त बैठक बोलवतात लोकसभेच्या सगळ्या सदस्यांची राज्यसभेच्या सगळ्या सदस्यांची त्यांना एकत्र बसवलं जातं त्यांच्या चर्चा घडून आणली जाते आणि ही संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तो राष्ट्रपतीला आहे तो अधिकार कुठं दिलाय आर्टिकल एकशे आठमध्ये मध्ये कलम एकशे आठमध्ये मध्ये आपल्या राज्यघटनेत दिलाय आणि ह्या संयुक्त बैठकीचा अध्यक्षस्थान हे लोकसभेच्या सभापतींकडे असतं ते अॅबसेंट असतील तर कोण कोण असू शकतं संसद या टॉपिक मध्ये आपण ती डिटेलमध्ये बघूयात फक्त इथं लक्षात ठेवा दोन सभागृहांची जी संयुक्त बैठक असते बैठक बोलवता येते हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण कोणाकडनं घेतलंय ऑस्ट्रेलियाकडनं घेतलंय आणि देशाअंतर्गत व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य म्हणजे देशाच्या अंतर्गत वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये कुठेही आपण व्यापार कॉमर्स आणि ट्रेड करू शकतो हे स्वातंत्र्याचं हे जगही महत्वाचं फीचर आपण कोणाकडनं घेतलंय ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेलं आहे ठीक आहे यानंतरचं फ्रान्सकडनं काय घेतलंय गणराज्य म्हणजे फ्रान्सकडनं आपल्या प्रस्तावना जो आपला टॉपिक आहे पुढचा यामध्ये गणराज्य शब्द येईल रिपब्लिक आपल्याला स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिन असे दोन दिन साजरे करतो तर गणराज्य हा शब्द आपण कुठनं घेतलाय फ्रान्स कडनं घेतलेला आहे गणराज्य हा शब्दाचा अर्थ आपण प्रियांबल या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघू आणि जे आपली प्रास्ताविक आहे प्रियांबल आहे याच्यामधलं स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे हे जे काही गोष्टी आहेत हे जे काही वैशिष्ट्य आहेत हे कुठून घेतलेले आहेत आपण फ्रान्सकडनं घेतलेले आहे म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीकडनं आपण काय घेतलंय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे फ्रेंच राज्यक्रांतीकडून इन्स्पायर होऊन घेतले किंवा फ्रान्स या देशाकडून घेतलंय असं आपल्याला म्हणतात एक त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे रशिया रशिया म्हणजे युएसएसआर पहिलं आणि आता रशिया तर युएसएसआर किंवा रशिया यांच्याकडनं आपण काय घेतलंय मूलभूत कर्तव्य म्हणजे मूलभूत हक्क तुम्हाला माहिती आहेत तुम्हाला हक्क गाजवता येतात पण तुम्हाला हक्कासोबतच भारतीय नागरिक म्हणून काही कर्तव्य आहेत काही ड्युटीज आहेत तर फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडनं घेतलेत आपलं जे प्रियांबल आहे प्रास्ताविका आहे सरनामा आहे त्याच्यामधला जो न्याय आपल्याला द्यायचा आहे आपल्या जनतेला किती पद्धतीचा द्यायचा तीन सामाजिक न्याय द्यायचा आहे आर्थिक न्याय द्यायचा आहे आणि राजकीय न्याय द्यायचा आहे तर हे तीन पद्धतीचा न्याय देण्याचं जे तत्व आहे हे आपण रशियन राज्यक्रांतीकडून किंवा रशियाकडनं इन्स्पायर होऊन घेतलेलं आहे असं म्हणता येईल रशियन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती लक्षात ठेवा फ्रेंचकडनं स्वातंत्र्य समता बंधुता आणि रशियन राज्यक्रांतीकडनं न्याय तीन पद्धतीचा सामाजिक आर्थिक आणि लोकशाही ठीक आहे दक्षिण आफ्रिकेकडनं काय घेतलंय आपण घटना दुरुस्तीची पद्धत मी घटना दुरुस्तीचा अर्थ सांगितलाय राज्य घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर घटना दुरुस्ती नावाची आपल्याला एक पद्धत सांगितलेली आहे राज्यघटनेत आणि घटना दुरुस्ती करण्याची पद्धत राज्यघटनेत कोणत्या कलमात आहे आर्टिकल तीनशे अडुसष्ट कलम तीनशे आडुसष्ट मध्ये याबद्दल बोललेलं आहे आणि ही पद्धत आपण कुठून घेतली साऊथ आफ्रिकेकडनं दक्षिण आफ्रिकेकडनं घेतले राज्यसभेच्या ज्या सदस्य आहेत त्यांच्या निवडणुकीची पद्धत आता तुम्हाला कन्फ्युजन होईल सर दोन स्लाइड मागच तुम्ही सांगितलंय की राज्यसभेवरती बारा लोकांना राष्ट्रपती नॉमिनेट करतात ती पद्धत आपण कोणाकडनं घेतली ते वेगळं आणि राज्यसभेवरच्या सदस्यांची निवडणुकीची पद्धत तिथं नेमणूक होतं तिथले जे बारा सदस्य ते डायरेक्ट नेमणूक करता येतात त्यांना निवडणूक लढवायची गरज नाही पण बाकी राज्यसभेमध्ये जे सदस्य आहेत त्यांची निवडणुकीची पद्धत कोणती असावी काय नाही हे आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेलं आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे जपान जपानकडनं आपण काय घेतलंय कलम एकवीस आर्टिकल एकवीस खूप महत्वाचं आर्टिकल आहे आर्टिकल एकवीस हे तुमच्या पर्सनल लिबर्टीबद्दल तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल वैयक्तिक आयुष्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतं आणि कलम एकवीसमधला एक शब्द आहे कायद्याने प्रस्थापित पद्धत प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे काय आहे काय नाही आपल्याला डिटेलमध्ये दोन गोष्टी आहेत प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ कायद्याने प्रस्थापित पद्धत आणि कायद्याची न्यू वागणूक किंवा योग्य वागणूक त्याला त्याला प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असं म्हणलं जातं पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला डिटेलमध्ये ते बघायचं आहे तर हे कलम एकवीस मधलं प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ कायद्याने प्रस्थापित पद्धत आपण जपानकडनं घेतलेली आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या देशाकडनं आपण घेतल्या ह्या सगळ्या गोष्टी घेतल्याच्या नंतर बऱ्याच त्यावेळेसच्या एक्सपर्टी लोकांना वाटलं की आपलं नवीन काहीच नाही आहे आपण एकोणीशे पस्तीसचा कायदा जो इंग्रजांच्या वेळेस तयार केला होता त्याच्यामधल्या साठ पासष्ट टक्के गोष्टी घेतल्यात अमेरिकेकडनं काय घेतल्यात इंग्लंडकडनं काय घेतल्यात फ्रान्सकडनं काय घेतल्यात जर्मनी काय जर्मनीकडनं काय घेतलं आपण तर जर्मनीचा एक पार्ट बहुतेक एक स्लाईड राहिले बघूत आपण जपान झालं हां जर्मनीकडनं इथं स्लाईडमध्ये आहे का नाही माहिती नाही पण मी जर्मनीकडनं तुम्हाला तोंडी सांगू शकतो जर्मनीकडनं काय घेतलंय आणीबाणीच्या टाईममध्ये जे काही तुमचे फंडामेंटल राईट आहेत जे तुमचे मूलभूत हक्क आहेत यांचं सस्पेन्शन म्हणजे हे मूलभूत हक्कांचं सस्पेन्शन असतं सस्पेन्शन होतं हे कधी ज्यावेळेस तुमची आणीबाणीचा टाईम असेल त्यावेळेस मुलू थाकत तुमच्याकडून हिरावून घेतले जातात काही काळासाठी ते सस्पेंड केले जातात त्याच्यामध्ये फक्त वीस आणि एकवीस आर्टिकल आहे ते सस्पेंड केलं जात नाही आपण त्या टॉपिकमध्ये बघू हे आपण कुठनं इन्स्पायर होऊन घेतलंय जर्मनीकडनं घेतलेलं आहे ते, ते बघू आता या गोष्टीवरती टीका केली आहे की के तुम्ही तुमचं काहीच ठेवलं नाही सगळं ह्या देशाकडनं घे त्या देशाकडनं घे घेतलंय त्या गोष्टीवरती टीका केली आहे आणि टीका काय काय म्हणून केलेली आहे उसनी घटना आपण बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या देशांकडनं इन्स्पायर होऊन घेतल्या त्यामुळं उसनी घटना म्हणून काही लोकांनी टीका केली आहे तिघांचं तिघांचं कार्य सॉरी हे काही नाही हे चुकून आले पश्चिमेचं अनुकरण म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या वेग देशांकडूनच घेतलेलं आहे आणि पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे त्यांचं अनुकरण केलेलं आहे असं सांगितलंय पण त्यावेळेस घटनाकारांनी जरी वेगवेगळ्या वेग देशातल्या राज्यघटनेतनं गोष्टी घेतलेल्या असल्या तरी परंतु घटनाकारांनी तरतुदीमध्ये परिस्थितीनुसार योग्य बदल करून ॲज इट इज सर्व गोष्टी घेतल्या नाहीत त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन घेतल्यात आणि आपल्याला त्या परिस्थितीमध्ये त्या गोष्टीमध्ये काय चेंज करावं लागतं त्या वैशिष्ट्यात काय चेंज करावं लागतं चेंज करून गोष्टी आपल्याकडे घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच बदल करून चुका आणि मर्यादा टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे जरी तुमची टीका असली आम्ही दुसऱ्याकडनं घेतलेलं आहे असं आहे तसं आहे याच्यावर सेम टीका झालेली आहे की ही ठिगळांची घटना आहे म्हणजे पॅचवर्क आहे तुम्ही ह्याचं घे त्याचं घे सगळ्यांचं घेऊन जोडलंय त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हो हे पॅचवर्क आहे हो हे ठिगळ काम आहे पण हे सुंदर ठिगळ काम आहे ब्युटिफुल पॅचवर्क आहे त्या टीकेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं होतं त्यानंतर एकात्म संघराज्य तिसरा महत्वाचं वैशिष्ट्य आहे आतापर्यंत आपण दोन वैशिष्ट्य बघितलेत आपल्या संविधानाच्या ठळक वैशिष्ट्यामधले तिसरं वैशिष्ट्य आहे एकात्म संघराज्य संघराज्य म्हणजे केंद्र आणि राज्य पण त्याच्यामध्ये एकात्म ह्याचा अर्थ काय बघा आपल्या घटनेमध्ये जर बघितलं तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात काही गोष्टी हे केंद्र आणि राज्य सरकार मोठा भाऊ छोटा भाऊ यांना सारखेपणानं वागणूक देणाऱ्या दिसतात तर काही गोष्टी ह्या कुठंतरी केंद्राला जास्त अधिकार आहेत राज्यांपेक्षा म्हणजे मोठा भाऊ जास्त पॉवरफुल आणि प्रबळ आहे छोट्या भावापेक्षा हे दिसतात तर त्याबद्दल बोलणार आहे आपल्या घटनेमध्ये संघराज्य असा कुठंही उल्लेख नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे एम सी क्यूच्या दृष्टीनं महत्वाचं वाक्य आहे पूर्व इकडं लक्ष द्या इकडं फोकस करा तुम्हाला आजकाल त्या रील एक रील तुम्ही बघितली असेल बघा कॅमेरामॅन इतर फोकस करो तर तसं ज्या गोष्टीवरती आयोगानं प्रश्न विचारले किंवा जी गोष्ट खूप महत्वाची आहे रेअर आहे अशा गोष्टींकडं मी सांगेल पूर्व इकडं फोकस करा तर ही गोष्ट महत्वाची आहे संघ राज्य हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये कुठंही नाही पण आपलं जे आर्टिकल एक आहे कलम एक कलम एक मध्ये आपल्याला राज्यांचा संघ भारत इंडिया दॅट इज भारत असं आता सध्या जो वाद सुरू आहे इंडिया आणि भारत ते पण आपल्याला बघायचंय त्याचाही उल्लेख कसा आहे बघा कलम एक मध्ये ते लिहिलेलं आहे सरळ सरळ भा इंडिया दॅट इज भारत तर काय आहे राज्यांचा संघ आहे आपला भारत हा संघराज्य नाही संघराज्याला इंग्लिशमध्ये फेडरेशन असं म्हणलं जातं आणि फेडरल असं म्हणलं जातं आणि राज्यांच्या संघाला युनियन ऑफ स्टेट्स म्हणलं जातं आणि इथं काय म्हणलं जातं ह्याला वेगळं आहे संघराज्य तर आपला भारत देश हा संघराज्य नाही आपला भारत देश हा काय आहे राज्यांचा संघ आहे आता या दोन्हीमधला फरक तुम्हाला काही पुढच्या तीन चार स्लाईडमध्ये कळेलच फक्त इथं लक्ष ठेवा महत्वाची गोष्ट आहे संघराज्य हा शब्द आपल्या राज्यघटनेत कुठंच नाही आर्टिकल मध्ये आपल्याला राज्यांचा संघ असा उल्लेख केलेला आहे कलम एक मध्ये तो काय आहे कसं का आहे ते आपण नेक्स्ट पुढच्या एक दोन स्लाईडमध्ये ते येईल त्यावेळेस बघू आता आपल्याला राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्स हे का म्हणलेलं आहे ह्याचे दोन कारण आहेत एक आपलं जे संघराज्य आपण जे भारत आहोत हे कोणत्याही राज्याच्या करारानं निर्माण झालेलं नाही म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी आधी लक्षात घ्याव्या लागतील जे संघराज्य आहेत संघराज्य हे, हे करारातून तयार होतात कोणतेही देश तयार होण्याच्या दोन प्रक्रिया आहेत एक इंटिग्रेशन दुसरे डिसइंटिग्रेशन म्हणजे अनेक छोटे 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 देश एकत्र येऊन एक, एक महासंघ तयार करणं त्याला इंटिग्रेशन म्हणतात एकत्र येऊन तो तयार केला जातो पण हे अनेक गोष्टी एकत्र येत असताना अनेक घटक एकत्र येत असताना ते कॉन्ट्रॅक्ट करतात करार करतात की कि आम्ही किती दिवसासाठी येतोय काय येतोय आणि जेव्हा आम्हाला यातनं बाहेर पडायचं त्यावेळेस आम्ही करार मोडून बाहेर पडू शकतो म्हणजे ज्या देशाची रचना ही करारातून झालेली असते त्याला संघराज्य म्हणतात आणि करार कधीही मोडता येतो पण भारत हा करारातून तयार झालेला नाही ज्यावेळेस आपण प्रत्येकांना सांगितलं जे प्रिन्सली स्टेट होते बाकी त्यांना आपण सांगितलं की तुम्हाला भारताचा भाग व्हायचा आहे पाकिस्तानचा व्हायचा का आणखी कशाच तुम्ही ठरवा पण एकदा तुम्ही भारताचा भाग झालात की तुम्हाला कोणत्याही कारणास्तव देशातून बाहेर पडता येणार नाही भारताचा अविभाज्य भाग म्हणूनच राहावं लागेल भारतातून सिसीड आवे तुम्हाला होता येणार नाही हे आपण सांगितलेलं आहे आणि आपल्या भारताची करारातून निर्मिती झालेली नाही म्हणून आपण संघराज्य नाही म्हणून आपण राज्यांचा संघ आहोत हाल लक्षात राज्यांचा संघ आपण का आहोत त्याचं हे संघराज्य राज्यांच्या कराराने निर्माण झालेलं नाही म्हणजे भारत राज्यांच्या कराराने निर्माण झालेला नाही दुसरी गोष्ट जे घटक राज्य आहेत म्हणजे जे राज्य आहेत जे भारतामध्ये मिसळलेत यांना संघराज्यातून कुठे फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही म्हणजे येताना आम्ही कंपल्सरी केलं नाही तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला नाही करार केला नाही या आणि तुमच्यासोबत करार केला नाही याचा अर्थ तुम्हाला भारतातून बाहेर तुम पडता येणार नाही म्हणून आपण संघराज्य नाही संघराज्य हा शब्द आला की लक्षात ठेवायचं की ते करारातून तयार झालंय अमेरिका हे सगळ्यात जुनं संघराज्य म्हणून ओळखलं जातं त्यानंतर <laughs> आहे एकात्म संघ ह्याच्यामधले आपल्या घटनेमधले काय वैशिष्ट्य आहेत संघराज्यात्मक ते म्हणजे संघ आणि राज्य हे दोन्ही एकत्र असलेले आपल्या घटनेमध्ये काय वैशिष्ट्य आहेत ते बघावे लागतील सगळ्यात पहिल्यांदा केंद्र व घटक राज्य सरकारांचं अस्तित्व म्हणजे काय संघ राज्याच्या वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं केंद्र सरकार आणि जे राज्य सरकार त्या आहे त्या सरकारांचं वेगवेगळं अस्तित्व आहे केंद्र सरकार वेगळे राज्य सरकार वेगळे दोघांना काही कायदेविषयक त्यांच्या फायनान्सविषयक सगळे अधिकार वेगळे दिलेले आहेत त्यांचं अस्तित्व अधिकारांची विभागणी सगळ्यांना केंद्र सरकारला वेगळे अधिकार आहेत राज्य सरकारला वेगळे अधिकार आहेत या अधिकारांची विभागणी तिथं केलेली आहे लिखित व ताथर घटना म्हणजे आपली राज्यघटना जी आहे ही कशी आहे लिखित आणि ताथर आहे म्हणजे आपली राज्यघटना लिखित असल्यामुळं काय होतं त्या राज्यघटनेमध्ये केंद्र सरकारबद्दल पण गोष्टी लिहिल्यात त्याच राज्यघटनेमध्ये राज्यांबद्दलच्याही गोष्टी लिहिल्यात त्यामुळं केंद्र सरकार कितीही प्रबळ आणि पॉवरफुल असलं तरी राज्यांबद्दलच्या ज्या गोष्टी राज्यघटनेत लिहून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टीमुळं राज्यघटनेत गोष्टी लिहिल्या तर केंद्र सरकारला राज्यघटनेच्या विरोधात जाऊन राज्यघटनेचा भंग करून कोणत्याही राज्यांकडून त्यांचे अधिकार काढून घेता येत नाहीत म्हणजे थोडक्यात काय होतं कुठंतरी काय होतं लिखित आणि राज्यघटना लिखित आहे आणि या राज्यघटनेमध्ये राज्य राज्यांबद्दलचे अधिकार लिहून ठेवलेले आहेत त्यामुळं केंद्राच्या अतिक्रमणापासून राज्यांचं संरक्षण होतं म्हणून ही आपली राज्यघटना लिखित आहे त्यामुळे संरक्षण होतं म्हणून ह्याला आपल्याला संघ राज्यात्मक वैशिष्ट्य म्हणून बघता येतं संघ राज्यात्मक वैशिष्ट्य म्हणजे दोघांनाही सारखेपणानं वागणूक देणारे वैशिष्ट्य केंद्राला जे अधिकार आहेत तेच राज्यांना आहेत दोघांनाही सारखेपणानं देणारे वैशिष्ट्य म्हणून संघ राज्यात्मक वैशिष्ट्य बघता येतात इथं लक्षात येतं अधिकारांची विभागणी म्हणजे केंद्रालाही अधिकार वाटून दिलेत राज्यांनाही दिलेत सारखेपणा दाखवला इथं वेगवेगळं केंद्राचं अस्तित्व वेगळं आहे राज्यांचं अस्तित्व वेगळा आहे सारखेपणा आहे लिखित राज्यघटना असल्यामुळं केंद्राबद्दलचे अधिकार लिहिलेत राज्याबद्दलचे लिहिलेत आणि राज्यांबद्दलचे लिहिलेले अधिकार हे राज्यांना केंद्रापासून होणाऱ्या अतिक्रमणापासून संरक्षण देतात म्हणून हे आपल्याला संघराज्यात्मक वैशिष्ट्य फेडरल फीचर त्याला म्हणलं जातं आणि ताठर घटना ताठर घटना म्हणजे आपण ज्यावेळेस दुरुस्ती बघू तिथं दोन तुम्हाला पद्धती बघाव्या लागतील त्याच्यामध्ये ताठर घटना आणि लवचिक घटना असं म्हणलं जातं ताठर आणि लवचिक ह्यामध्ये फरक काय लवचिक घटना म्हणजे आपल्या राज्यघटनेमधल्या काही गोष्टी एकदम साध्या पद्धतीनं बदलता येतात तिथं केंद्र सरकार फक्त काही खासदारांना बोलून घटना दुरुस्ती करू शकतं त्या राज्यांना विचारायची गरज नाही आहे असे जे साधे साधे बदल सहजासहजी बदल करता येतात केंद्राला आपल्या आप पद्धतीनं सजासजी बदल करता येतात त्याला लवचिक घटना असं म्हणलं जातं त्या बदलांना आणि दुसरं आहे ताठर घटना ताठर घटना म्हणजे असे काही गोष्टी आहेत राज्यघटनेमधल्या अशा काही गोष्टी आहेत त्यांना बदलण्यासाठी केंद्र सरकारला मनमानी पद्धतीने बदल करता येत नाही केंद्र सरकारला अर्ध्या राज्यांना सगळ्या राज्यांना तो बिल पाठवावं लागतं आणि अर्ध्या राज्यांकडनं त्या बिलाला हो यावं लागतं म्हणजे थोडक्यात जिथं काहीही बदल करत असताना घटना दुरुस्तीमध्ये घटनेमध्ये तुम्हाला राज्यांना विचारावं लागतं राज्यांची परमिशन घ्यावी लागते अर्ध्या राज्यांची त्याला हो यावं लागतं याचाच अर्थ का काय इथं कुठंतरी घटना दुरुस्ती करत असताना पण केंद्राला आणि राज्यांना सारखेपणाचे ट्रीटमेंट दिलेली आहे म्हणून ताठर घटना म्हणजे याला काय म्हणतात रिजिड कॉन्स्टिट्युशन आणि रिटन कॉन्स्टिट्यूशन हे दोन्ही कशाचे फीचर आहेत संघराज्यात्मक वैशिष्ट्याचे आहेत आपला तिसरा टॉपिक आहे तो त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूयात घटनेची सर्वोच्चता आपल्याकडं घटना ही अंतिम आहे राज्यघटना ही सुप्रीम मानलेली आहे त्यामुळं घटनेची सर्वोच्चता म्हणजे याच घटनेमध्ये केंद्राबद्दल पण बोललं आहे याच घटनेमध्ये राज्यांबद्दल पण बोललं आहे त्यामुळं केंद्र सरकार कितीही पॉवरफुल असला तरीही घटना जशी म्हणेल त्या पद्धतीनंच वागावं लागेल मग घटनेची सर्वोच्चता हे राज्यांना आणि केंद्रांना सारखेपणानं वागवतं हे दाखवतं म्हणून ह्याला संघराज्यात्मक वैशिष्ट्य म्हणलं जातं स्वतंत्र न्यायव्यवस्था आपली न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे ती केंद्राच्या अधीन राज्यांच्या अधीन नाही आणि हीच न्याय व्यवस्था केंद्रासाठी आणि राज्यांसाठी दोघांसाठीही काम करते मग स्वतंत्र न्यायव्यवस्था इंडिपेंडेंट ज्युडिशरी हे देखील आपलं राज्यात्मक वैशिष्ट्य म्हणून बघता येतं <coughs> त्यानंतर आहे एकात्म संघराज्य आता या संघराज्यामध्ये जे राज्यात्मक वैशिष्ट्य म्हणजे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सारखेपणा देणारे दोघांना छोट्या भावाला मोठ्या भावाला सारखं वागवणारे फीचर आपण बघितलेत आता कुठंतरी दोघांनाही सारखं वागवत असताना जास्त ताकद जास्त पावर केंद्राकडे आहे असे जे काही वैशिष्ट्य आहेत जे काही घटक आहेत त्यांना एकात्म वैशिष्ट्य म्हणतात त्यांना युनिटरी फीचर म्हणतात आणि दोघांना सारखेपणा दाखवतात त्यांना फेडरल फीचर म्हणतात दोघांमध्ये केंद्र सरकार प्रबळ आहे हे दाखवणारे युनिटरी फीचर आहेत आणि युनिटरी फीचरमध्ये वैशिष्ट्यामध्ये पहिलं आहे प्रभावी केंद्र केंद्र सरकार प्रभावी आहे जास्त पॉवरफुल आहे एकच घटना राज्यघटना एकच आहे केंद्रासाठी आणि राज्यांसाठी त्या त्या राज्यांना आपापल्या राज्यासाठीचे नियम बनवणं नियमावलीचं पुस्तक बनवणं राज्यघटना बनवण्याचा अधिकार नाही याचा अर्थ आपापल्या राज्यांना आपापल्या राज्यासाठीची राज्यघटना बनवण्याचा अधिकार नाही कुठंतरी हा राज्यांवर म्हणजे केंद्र आणि राज्य या दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन केलं तर केंद्रच कुठंतरी प्रबळ आहे यात दिसतं म्हणून एकेरी ना एकेरी घटना एकच घटना सिंगल कॉन्स्टिट्यूशन आणि रिटर्न कॉन्स्टिट्यूशन या दोन्हीमध्ये फरक आहे सिंगल कॉन्स्टिट्यूशन एकच घटना केंद्रासाठी राज्यासाठी एकच घटना याचा अर्थ काय राज्यांना स्वतः प स्वतःच्या पद्धतीनं घटना तयार करता येत नाही आपल्या राज्याची कुठंतरी अन्याय आहे कुठंतरी कमीपणा आहे कुठंतरी सारखी ट्रीटमेंट नाही म्हणून एकच घटना सिंगल कॉन्स्टिट्यूशन हे कसं वैशिष्ट्य आहे एकात्म वैशिष्ट्य आहे म्हणजे केंद्रच पॉवरफुल हे दाखवणार आहे तेच रिटर्न कॉन्स्टिट्यूशन लिखित राज्यघटना राज्यघटनेमध्ये गोष्टी अधिकार सगळे तत्त्व राज्यांचेही लिहिलेत केंद्राचेही लिहिले त्याचा अर्थ राज्यांचे जे अधिकार रा राज्य राज्य लिहिलेत ते राज्यघटनेत लिहिलेले के असतंमुळं केंद्र त्याच्यावर अतिक्रमण करू शकत नाही हे मात्र संघराज्य वैशिष्ट्य आहे फेडरल आहे दोघालाही सारखेपणा दाखवतं पण एकच घटना कुठेतरी दाखवतं की केंद्रासाठी राज्यासाठी एकच घटना आहे राज्यांना आपापली घटना तयार करता येत नाही म्हणून हे वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व फक्त भारतीय नागरिक म्हणूनच ओळख आहे महाराष्ट्राचे नागरिक आंध्र प्रदेशचे नागरिक तेलंगाचे नागरिक असा काही तुम्हाला प्रत्येक राज्याचं नागरिकत्व मिळवण्याचा काही अधिकार नाही आणि प्रत्येक राज्याचं नागरिकत्व असा काही प्रकार नाही भारतामध्ये फक्त एकच नागरिकत्व आहे म्हणून कुठंतरी त्या राज्यांना आपलं नागरिकत्व देता येत नाही म्हणून हे के कुठंतरी राज्यांना केंद्रांना एकमेकांना के पासून सारखेपणा न वागवता भेदभाव केल्याचं जाणवतं केंद्र प्रबळ जाणवतं म्हणून याला एकात्म वैशिष्ट्य म्हणलं जातं लवचिक घटना फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन रिजिड आपण बघितलं होतं की रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय जे असे काही बदल आपला राज्य घटनेत करायचे ते बदल करताना केंद्र आणि राज्य दोघांचीही परमिशन लागते पण लवचिक घटना म्हणजे इथं फक्त केंद्र सरकारच आप केंद्र सरकार हवं त्या पद्धतीनं बदल करू शकतं त्याच्यासाठी राज्यांना विचारायची गरज नाही म्हणजे इथं थोडक्यात तुम्हाला घटना दुरुस्ती करत असताना किंवा घटनेत बदल करत असताना राज्यांना विचारायची गरज नाही हे कुठंतरी केंद्राला राज्यांना एकमेकापासून वेगळं वागवलं जातं केंद्र इथं स्ट्रॉंग दिसतं म्हणून ह्याला एकात्म वैशिष्ट्य म्हणतात एकात्मिक न्याय व्यवस्था इंटिग्रेटेड ज्युडिशरी न्यायव्यवस्था आहे तुमचा तालुक्याचा तालुका दंडाधिकारी मग जिल्हा कोर्ट मग जिल्ह्याच्या वरचे जे काही तुमचे कोर्ट आहेत मग हाय कोर्ट आणि मग सुप्रीम कोर्ट अशी तुमची ही सगळी कोर्टची सिस्टीम आहे पण मला सांगा एकात्मिक न्याय व्यवस्था म्हणजे काय इंटिग्रेटेड ज्युडिशरी म्हणजे केंद्रासाठी आणि राज्यांसाठी एकच न्यायव्यवस्था एकच आहे सुप्रीम कोर्ट हा काही प्रत्येक राज्याला वेगळा असं नाही आहे सुप्रीम कोर्ट आपल्या देशामध्ये एकच आहे तोच सुप्रीम कोर्ट केंद्रासाठी पण काम केंद्राच्या गोष्टीवर पण न्याय निवाडा देतो तेच सुप्रीम कोर्ट राज्यांच्याही गोष्टीवर न्याय निवाडा देतं आणि मग हे देत असताना सुप्रीम कोर्टाचे जे कुठं न्यायाधीश आहेत किंवा चीफ जस्टिस आहेत यांच्या निवडीमागं कुठं ना कुठं केंद्र सरकारला अधिकार आहेत राज्य सरकारकडं नाहीत किंवा त्यांचं जरी सिस्टम त्यांचं जरी कोलेजियम सिस्टम असली तरी तिथं कुठंतरी मी युनियन मिनिस्टर त्यामध्ये आहेत पण प्रधान कुठंतरी असणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी तुम्हाला दाखवतात की राज्यांना इथं बिलकुल से नाही आहे आणि एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे आपल्या आपल्या राज्यासाठी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट पर्यंत ठीक आहे सगळ्यांना वेगळा आहे पण सुप्रीम कोर्ट अल्टिमेटली एकच आहे जे केंद्रासाठी पण काम करतं राज्यासाठी पण प्रत्येक राज्याला वेगळं सुप्रीम कोर्ट नाहीये हेच अमेरिकेत बघितले तर अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याला लोअर फेडरल आपलं जसं सुप्रीम कोर्ट आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो तसं तिकडे फेडरल कोर्ट म्हणतात प्रत्येक राज्याला आपापलं सुप्रीम कोर्ट आहे आपल्याकडं कुठंतरी नाही म्हणून एकात्मिक न्याय व्यवस्था इंटिग्रेटेड ज्युडिशरी हे कशाचं फीचर आहे एकात्म संघराज्याचं फीचर आहे आणि मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं होतं की सेपरेटेड ज्युडिशरी इंडिपेंडंट आपलं काय इंटिग्रेटेड आणि एकच मिनिट तुम्हाला इथं क्लिअर करतो स्वतंत्र न्यायव्यवस्था स्वतंत्र न्याय व्यवस्था हे कशाचं फीचर आहे जस्ट अ मिनिट एकात्म संघराज्य हे स्वतंत्र न्यायव्यवस्था नाही एकच मिनिट हा संघ राज्याचं वैशिष्ट्य केंद्र आणि राज्य दोघांना स्वतंत्र न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे ती दोघांबद्दलही काम करते म्हणून ती स्वतंत्र न्यायव्यवस्था हे कशाचं वैशिष्ट्य बघता येतं संघ राज्यात्मक वैशिष्ट्य फेडरल फीचर आणि हेच न्यायव्यवस्थेमध्ये एकात्मिक न्यायव्यवस्था इंटिग्रेटेड ज्युडिशरी म्हणलं की तुम्हाला एकात्म वैशिष्ट्य आहेत गैरसंघात्मक म्हणजे संघ आणि राज्य एक नाही आहेत दोघांमध्ये भेदभाव आहे अशामध्ये एकात्मिक न्यायव्यवस्था हे फीचर मोडतं ठीक आहे अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस अखिल भारतीय सेवा बरोबर युपीएससीची एक्झाम घेते त्याच्यामध्ये तीन सेवा आहेत अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस मग अखिल भारतीय सेवा यांच्या परीक्षा घेणं यांच्या ट्रेनिंग घेणं यांच्या नियुक्त्या करणं हे सगळे अधिकार कोणाकडे आहेत हे कुठंतरी केंद्र सरकारकडे आहेत म्हणजे कलेक्टर आपल्या राज्यांमध्ये आय पी एस आय एस सगळे अधिकारी आपल्या राज्यांमध्ये काम करतात काम करत असताना जास्तीत जास्त राज्य सरकार काय करू शकतं त्यांची बदली करू शकतं किंवा त्यांना सस्पेंड करू शकतं पण त्यांना सर्व्हिसमधून बाहेर काढता येत नाही सर्व्हिसमधून बाहेर काढण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारकडंच आहे याचा अर्थ काय होतो अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस हे कुठंतरी केंद्राला जास्त प्रबळ बनवतात राज्यांना याबद्दलचे अधिकार नाहीत म्हणून हे एकात्मक वैशिष्ट्य फिड युनिटरी फीचरमध्ये बघता येतात कॅगचं कार्यालय कॅग तुम्हाला सांगितलं की आपल्या सरकारकडं किती पैसे आले तर पैसा कसा सरकार खर्च करतं आहे ह्याचं अंकेक्षण करणं ह्याचं ऑडिटिंग करण्याचं काम कोण करतं कॅग आणि कॅग हे देशासाठी राज्यांसाठी असं काही वेगळं नाही आहे कॅग हे कॅगचे वेगवेगळे ऑफिस आहेत केंद्रासाठी राज्यांसाठी ते त्यांचेच टीम काम करते मग कॅगचे जे प्रमुख आहेत कॅग या संस्थेचे जे प्रमुख आहेत यांच्या निवडीमध्ये कुठंतरी केंद्राचा राष्ट्रपतींचा हात असतो आणि मग हे अल्टिमेटली काय होतं कुठंतरी केंद्र सरकारलाच यांच्या कॅगचे जे प्रमुख आहेत त्यांच्या निवडीमध्ये अधिकार आहे ह्याच्यात थोडक्यात त्यांनी निवडलेलेच अधिकारी राज्यांचं जाऊन अंकेक्षण करणार ऑडिटिंग करणार हे कुठंतरी केंद्र आणि राज्य ह्या दोघांमध्ये भेदभाव दाखवतो राज्यांना अधिकार कमी आहेत केंद्राला जास्त अधिकार आहेत दाखवतं केंद्र प्रबळ आहेत दाखवतं अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये जो कॅग आहे त्याला राज्याचं ऑडिटिंग करण्याचा राज्य सरकारचं ऑडिटिंग करण्याचा अधिकार नाही मग ह्याला युनिटरी फीचर म्हणता येतं केंद्राद्वारे राज्यपालाची नेमणूक याबद्दल आपण बोललोय की हे पण कुठंतरी राज्यावर अन्याय करणारं दाखवतं केंद्रच जास्त पॉवरफुल आहे दाखवतं की राज्य तुमचं राज्य आहे तुम्ही चालू आपण राज्यपाल आम्ही केंद्रातून पाठवू राष्ट्रपतींच्या मार्फत राष्ट्रपती म्हणतील त्याला पाठवू याचाच अर्थ कुठंतरी हे केंद्र प्रबळ आहे स्ट्रॉंग आहे राज्यांपेक्षा हे दाखवतं आणि आणीबाणी इमर्जन्सी ज्यावेळेस आणीबाणी सुरू होते त्यावेळेस सगळ्या राज्यांचे अधिकार का हे काढून घेऊन ते कुठं जातात ॲटोमॅटिकली राष्ट्रपतींकडे जातात केंद्र सरकारकडे जातात थोडक्यात म्हणजे अल्टिमेटली आणीबाणीच्या टाईममध्ये राज्यांना काहीच अधिकार उरत नाहीत ते कुठंतरी केंद्राकडं राष्ट्रपतींकडे जातात हे सगळे फीचर बघितल्यानंतर यांना एकात्म वैशिष्ट्य म्हणलं जातं युनिटरी फीचर म्हणलं जातं युनिटरी फीचर वैशिष्ट्य म्हणजे याला जर फॉर्म्युल्याच्या टाईपमध्ये लिहायचं झालं सिम्पल तुम्हाला एका दोन फॉर्म्युल्यामध्ये हे सांगेल की काय नेमकं पहिला आहे फेडरल फीचर याला फेडरल फीचरला आपण संघराज्यात्मक वैशिष्ट्य असं म्हणतो संघ आणि राज्य दोघांनाही सारखेपणा देणारे दोघांनाही सारखं ट्रीट करणारे संघराज्यात्मक वैशिष्ट्य म्हणजे छोटा भाऊ आणि मोठा भाऊ सारखे आहेत असं म्हणजे ह्याला सूत्राच्या फॉर्म्युल्यात लिहायचं राहिलं तर केंद्र बरोबर आहे राज्य लक्षात म्हणजे इथं दोघांना सारखेपणा दिलेलं आहे असे सगळे वैशिष्ट्य म्हणजे फेडरल फीचर संघराज्यात्मक वैशिष्ट्य आणि दुसरा आहे एकात्म वैशिष्ट्य एकात्म नावातच आहे एकाकडच याला युनिटरी फीचर्स असं म्हणलं जातं युनिटरी फीचर याला जर सूत्राच्या माध्यमातून बघायचं म्हणलं पटकन समजून घेण्यासाठी तर केंद्र हे ग्रेटर दॅन आहे राज्य केंद्र हे राज्यांपेक्षा मोठा आहे म्हणजे कुठंतरी केंद्र प्रबळ आहे प्रभावशाली आहे कशापेक्षा राज्यांपेक्षा आलं लक्षात आता कळालं दोन्ही मधला फरक ठीक नेक्स्ट पुढचा आहे चौथा पॉइंट आहे आपला आपल्या राज्यघटनेमधला आपले जे वैशिष्ट्य बघतोय त्याच्यातला संसदीय शासन पद्धती आपल्याकडे शासन पद्धती आहे ती कशी आहे संसदीय आपलं जे शासन आहे आपलं सरकार कुठून चालतं संसदेतून चालतं संसद म्हणलं की राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा आठवलं पाहिजे राज्य विधिमंडळ म्हणलं की राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आठवलं पाहिजे संसदेमध्ये कोणते कोणते दोन सभागृह येतात लोकसभा राज्यसभा येतात आणि राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषद येतात हे लक्षात ठेवा इथून पुढं बऱ्याचदा त्याचा उल्लेख होणार आहे संसदेमध्ये दोन आहेत अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये बघा हे काय म्हणतं बघा अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये परस्परांपासून पूर्णपणे विभक्त कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ असतं म्हणजे दोन पद्धती आहेत अध्यक्षीय शासन व्यवस्था ह्याच्यामध्ये काय असतं अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये म्हणजे जिथं अध्यक्ष शासन व्यवस्थेचा प्रमुख असतो राष्ट्राध्यक्ष अमेरिकेकडं इथं काय असतं कोण दोन पर परस्परांपासून वेगळे असतात कायदे मंडळ कायदे करणारा गट कंप्लीट वेगळा असतो म्हणजे कायदे कुठं तयार होतात तुमच्या संसदेमध्ये म्हणजे तुमच्या वतीनं जे निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत जे संसदेत काम करतात म्हणजे तुमच्या वतीनं निवडून गेलेले खासदार यांचं काम काय चर्चा करणं वेगवेगळ्या गोष्टीवर बिलावर चर्चा करणं बिल मांडणं त्याला मतदान करणं दोन्ही सभागृहातनं पास करणं राष्ट्रपतीच्या सही झाली की त्याचं कायद्यात रूपांतर होतं म्हणजे कायदे मंडळाचं काम आहे कायदे तयार करणं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे काय आहेत एकमेकापासून कंप्लीट वेगळे असतात हे कुठं दिसतं अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये दिसतं अध्यक्षीय शासन व्यवस्था कुठं बघायला मिळते आपल्याला अमेरिकेमध्ये मिळते आणि संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय संसदीय शून शासन चालते संसदीय शासन व्यवस्थेमध्ये काय ह्या दोन जे मंडळ आहेत कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये समन्वय असतं या दोघांमध्ये सहकार्याची भूमिका असते म्हणजे कायदे खूप चांगले तयार करणं आणि त्या कायद्याचं खूप चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी करणं हे एकमेकाच्या रिलेशनवर डिपेंडेंट असतं कायदे मंडळानं खूप चांगले काम केले आणि कार्यकारी मंडळानं त्या कायद्यांची अंमलबजावणीच नीट केली नाही जमणार किंवा कायदे मंडळानं कायदे तेवढे मनावे तेवढे इफेक्टिव्हली चांगले तयार केले नाही कार्यकारी मंडळ खूप चांगले आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कायदे राबवले काही फायदा नाही दोघांचं एकमेकासोबत सहकार्य आणि समन्वय लागतं संसदीय शासन व्यवस्थेत शासन व्यवस्थेत हे कम्प्लीट एकमेकांपासून वेगळे असतात ठीक आहे आणि आपली जी संसदीय शासन व्यवस्था आहे ह्याचे काही महत्वाचे फीचर आपल्याला बघावे लागतील ते त्याच्यामध्ये पहिलं आहे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये दोन प्रमुख असतात एक नामधारी प्रमुख आणि एक प्रमुख नामधारी प्रमुखाला नॉमिनल हेड म्हणतात प्रमुखाला रिअल हेड म्हणतात यामध्ये राष्ट्रपती जो आहे तो कसा आहे नामधारी आहे घटनात्मक प्रमुख आहे म्हणजे जे प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती हे नामधारी आहेत कारण राष्ट्रपती सरकार चालवतात का बऱ्यापैकी सगळे डिसिजन कोण घेतात पंतप्रधानच घेतात कोणाच्या नावाखाली घेतात तर राष्ट्रपतीच्या म्हणजे आपल्या घरचं उदाहरण घरामध्ये काही मोठं कार्य असलं तर आपल्या आजोबांना चांगले कपडे देऊन सगळ्यात पुढं बसवलं जातं खुर्चीवर बसवलं जातं मानपान दिलं जातो पण अल्टिमेटली डिसिजन घेणारे कोण असतात घरातले मोठे काका किंवा तुमचे वडील हेच सगळे डिसिजन घेणारे असतात म्हणजे थोडक्यात आपल्या घरामध्ये नामधारी प्रमुख कोण असतात आजोबा आणि रिअल रियल हेड कोण असतात खरा प्रमुख कोण असतो ते वडील किंवा काका असतात तसंच आपल्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये नामधारी प्रमुख हे राष्ट्रपती आहेत त्यांना नॉमिनल हेड म्हणतात आणि पंतप्रधान हे वास्तव प्रमुख आहेत रियल हेड यांना म्हणलं जातं ठीक आहे हे पहिलं फीचर आपल्याला तिथे बघता येईल दुसरं पंतप्रधान आहेत आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे हे सामूहिकरित्या म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यालाच पी एम अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स सीओ एम असं म्हणलं जातं हे सगळे सामूहिकरित्या कलेक्टिव्हली कोणाला रिस्पॉन्सिबल आहेत कायदे मंडळाला रिस्पॉन्सिबल आहेत कायदेमंडळ म्हणजे कोण संसदेला रिस्पॉन्सिबल आहेत संसदेला जबाबदार आहेत कारण हे कुठं तयार हे कुठं काम करत आहेत संसदेमध्ये काम करत आहेत मग यांनी केलेलं काम चांगलं वाईट हे जे काही जबाबदारी आहे सामूहिकपणानं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी कशा कशाच्या प्रती आहे संसदेच्या प्रती आहे आणि ते स्पेसिफिकली जनरली विचारलं तर संसदेच्या प्रती त्यांची जबाबदारी आहे आणि जर स्पेसिफिकली विचारलं पर्टिक्युलरली विचारलं तर लोकसभेला ते जबाबदार असतात इथे <coughs> सी क्यूसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा जनरली संसदेला पार्लमेंटला आणि पर्टिक्युलरली लोकसभेला कोण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ठीक आहे त्यानंतर जे मंत्री आहेत मंत्री कायदे मंडळाचे सदस्य असतात जे काही मंत्री आहेत ते कायदे मंडळ मंदर्, कायदेमंडळ म्हणजे कोण जे कायदे तयार करतात मंत्री कायदे मंडळाचे सदस्य असतात अमेरिकेमधले जे मंत्री आहेत अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते आपले मंत्री जनतेतून निवडून देतात निवडून जनतेतून निवडून घेतात इथं मात्र आपले पंतप्रधान ठरवतात कोणाला मंत्रीपद द्यायचं आहे हा लक्षात ठीक आहे यानंतरच आपलं संसदीय शासन व्यवस्थेचं पुढचं फीचर आहे कायदे मंडळात बहुमताच असलेल्या पक्षाचे सरकार असतं म्हणजे आपल्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये ज्याच्याकडे जास्त मेजॉरिटी आहे ज्याच्याकडे जास्त खासदार निवडून आलेत ज्याच्याकडे जास्त खासदारांचा पाठिंबा आहे असं असं शास असे पक्ष किंवा असा गट काय करतो सत्ता स्थापन करतो म्हणजे थोडक्यात बहुमत मेजॉरिटी विन्स मेजॉरिटी ज्याच्याकडे आहे तो सत्ता स्थापन करतो आणि आपल्या संसदीय शासन व्यवस्थेचं महत्वाचं फीचर जे परीक्षेच्या दृष्टीनं आहे कनिष्ठ सभागृह विद लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणलं जातं लोअर हाऊस म्हणलं जातं आणि राज्यसभेला वरिष्ठ सभागृह किंवा अप्पर हाऊस म्हणलं जातं कनिष्ठ सभागृह जे असतं त्याला आपण लोकसभा म्हणतो लोकसभा या सभागृहाचं विसर्जन होतं लोकसभा कनिष्ठ सभागृहाचं नेहमी हे रिझॉल्युशन होत असतं कधी पाच वर्ष किंवा पाच वर्षापेक्षा पहिलं जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला त्या सभागृहाचं विसर्जन करता येतं पाच वर्ष किंवा पाच वर्षाच्या पहिलं म्हणून लक्षात ठेवा कनिष्ठ सभागृहाचं विसर्जन हे महत्वाचं फीचर आहे तुमच्या संसदीय शासन व्यवस्थेचं वरिष्ठ सभागृहाचं विसर्जन होतं का नाही जे तुमचं राज्यसभा आहे याला वरिष्ठ सभागृह म्हणतात याला अप्पर हाऊस म्हणतात याला राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह पण म्हणतात आणि याला कायमस्वरूपी स्वरूपाचं हे सभागृह असतं परमनंट हाऊस असतं याचं डिझॉल्युशन कधी होत नाही याचं याचा कधीच विसर्जन होत नाही लोकसभा कनिष्ठ सभागृह याचं मात्र विसर्जन होतं पाच वर्ष किंवा पाच पेक्षा पहिलं त्यानंतर पुढचं आहे <coughs> भारत आणि ब्रिटन या दोघ आता आपण संसदीय शासन व्यवस्था इंग्लंडकडनं ब्रिटनकडनं घेतली लक्षात आलं पण याच्यामध्ये काही फरक आहे सेम इंग्लंड आपण त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊन घेतलं पण एक दोन गोष्टींचा डिफरन्स आहे तो डिफरन्स काय बघा ब्रिटनमध्ये संसद सार्वभौम आहे संसद सार्वभौम म्हणजे काय सार्वभौमचा अर्थ काय होतो आपले आपले निर्णय आपण घेणं आपले निर्णय घेत असताना अंतर्गत आणि बहिर्गत कोणाचा दबाव नसणं बरोबर म्हणजे ब्रिटनमध्ये संसद तिचे तिचे निर्णय घेण्यासाठी सार्वभौम आहे आणि घटनात्मक राज्यशाही आहे म्हणजे त्यांच्या घटनेतच राज्यशाही लिहिलेले आहे म्हणजे त्यांच्या देशाचा जो हेड असतो तो वंश परंपरागत राज्य किंवा राणीच्या याच्यातून येतो आणि हे त्यांच्या घटनेत लिहिलेलं आहे तेच भारतामध्ये काय संसद सार्वभौम नाही तुम्ही म्हणलात सर थोड्या वेळाखाली तुम्हीच सांगितलं की संसदेला सार्वभौमत्व सा आहे आणि न्यायालयाचं सर्वोच्चत आहे म्हणजे जेवढ्या प्युअर फॉर्ममध्ये संसदेला सार्वभौमत्व ब्रिटनमध्ये आहे तेवढं आपल्याकडे नाही आपण संसदेला सार्वभौमत्व दिलंय पण ते कोणाच्या आधीन राहून करावं लागेल जेवढं राज्य घटनेनं त्यांना लाईन दिल्या त्या लाईनमध्ये राहूनच संसदेला आपलं सार्वभौमत्व पाळावं लागेल म्हणजे जास्त अर्थानं शंभर टक्के संसदेला सार्वभौमत्व नाही काही प्रमाणामध्ये आपण सार्वभौमत्व दिलंय थोडक्यात राज्यघटनेच्या अधीन राहून राज्यघटनेने जे नियम टाकून दिलेत त्याच्या अधीन राहून संसदेला सार्वभौम राहावं लागेल म्हणून आपली संसद ही कम्प्लिटली सार्वभौम नाही आणि आपण आपली घटनात्मक राज्यशाही नाही तर आपल्याकडं काय आहे गणराज्य रिपब्लिक म्हणजे जनतेचं सरकार जनतेतनं सर्व म्हणजे देशातलं सर्वोच्च जे पद आहे राष्ट्रपती तिथं ते सगळ्यांसाठी खुलं असतं आणि जनता जनतेतला सर्वसामान्य माणूस देखील त्या पदावर जाऊ शकतो त्याला गणराज्य असं म्हणलं जातं गणराज्य ह्या शब्दाचा डिटेल अर्थ आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये बघायचा आहे ठीक आहे ताठरता आणि लवचिकता यांचं एकत्रीकरण म्हणजे आपलं महत्वाचं पुढचं फीचर आहे की फ्लेक्झिबिलिटी आणि तुमची रिजिडिटी ह्या दोन्हीचं काय आहे आपण काय केलेलं आहे दोन्हीचं मिश्रण केलेलं आहे एकत्रीकरण केलेलं आहे घटना दुरुस्ती जी आहे म्हणजे घटनेमध्ये जर काही बदल करायचा असेल तर तुम्हाला घटना दुरुस्ती आहे हे सांगितलं घटना दुरुस्तीचा अधिकार कुठून मिळतो आपल्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल तीनशे अडुसष्ट आहे त्यांनी आपल्याला घटनादुरुस्ती कसा येते त्या आर्टिकल तीनशे अडुसष्टमध्ये मध्ये सांगितलेलं आहे घटना दुरुस्तीची पद्धत अवघड आहे का सोपी यावरून घटना ताठर का लवचिक ठरते जर पद्धत घटनादुरुस्तीची सोपी असेल तर त्याला बघा रिजिड दुरुस्ती कुठं कुठं आहे अवघड पद्धत जी आहे त्याला रिजिड म्हणतात सहजासहजी तुमच्या घटनेमध्ये बदल करता येणार नाही ना, त्याला रिजिडिटी म्हणलं जातं सहजासहजी तुमच्या घटनेमध्ये बदल करता येत ता असेल तर त्याला फ्लेक्झिबिलिटी लवचिकता म्हणलं जातं जर रिजिड घटना जर उदाहरण बघायचे म्हणले तर अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये सहजासहजी बदल करता येत नाही हे रिजिड घटनेचे uh, आपल्याला देश म्हणून बघता येतील फ्लेक्झिबल घटना ब्रिटनमध्ये आपल्याला फ्लेक्झिबली बदल करताना दिसता येतात आपण या सगळ्यांचं काय केलेलं मिश्रण काही फीचर काही घटक हे आपल्या राज्यघटनेमधले सहजासहजी बदलता येतात आणि काही घटक मात्र अं बदलता येत नाही हे दोन्ही मिक्स ठेवलेलं आहे ते आपलं राज्यघटनेचं महत्त्वाचं फीचर म्हणून आपल्याला बघता येईल त्यानंतर आहे आपल्या घटनेमध्ये तीन प्रकारे घटनादुरुस्ती करता येते घटना दुरुस्ती करायची असेल तर तीन पद्धतीनं करता येते या तीन पद्धतीमधली पहिली पद्धत आहे संसदेच्या साध्या बहुमताने याला लवचिक राज्यघटना म्हणतात म्हणजे इथं तुम्हाला घटनादुरुस्ती करताना कोणाला विचारायचंय फक्त संसदेलाच विचारायचं आहे ते पण साधं बहुमत सिंपल मेजॉरिटी आता सिंपल मेजॉरिटी स्पेशल मेजॉरिटी काय दुरुस्ती नावाचा टॉपिक बघताना बघू फक्त इथं लक्षात ठेवा तीन पद्धतीनं दुरुस्ती करता येते संसदेचाच उल्लेख आहे फक्त राज्यमंत्रिमंडळ मंदा, राज्य विधिमंडळाचा आहे का नाही म्हणजे थोडक्यात केंद्राचाच केंद्राचं जे सभागृह आहे संसद त्यांच्या सिंपल मेजॉरिटीनं साध्या बहुमतानं म्हणजे फार कमी खासदार उपस्थित ठेवून दुसरा आहे संसदेचा विशेष बहुमतानं संसदेचं विशेष बहुमत म्हणजे इथं कुठंतरी जास्त खासदार तुम्हाला लागणार आहेत त्या घटना दुरुस्तीला पास करण्यासाठी आणि तिसरा आहे संसदेचं विशेष बहुमत आणि त्याच्यासोबतच निम्म्या घटक राज्यांच्या घटक राज्य म्हणजे आपले राज्य सरकार निम्म्या राज्य सरकारकडून साध्या समर्थनानं म्हणजे संसदेनं विशेष बहुमतानं ते पास करावं लागेल सगळ्या राज्यांना पाठवावं लागेल आणि जेवढे राज्य आहेत समजा आपल्याकडे अठ्ठावीस राज्य आहेत त्याच्यामधल्या चौदा राज्यांनी तरी किमान त्याला हो म्हणायला पाहिजे मग हे अशा तीन पद्धतीच्या घटनादुरुस्त्या आपल्याला घटनादुरुस्त्या पद्धतीमध्ये बघता येतात आता या तीन पैकी ह्याच्या दोन आहेत विशेष बहुमत संसदेचं संसदेचं विशेष बहुमत आणि अर्ध्या राज्यांचं साधं बहुमत ह्या दोन पद्धती आपल्या आर्टिकल तीनशे अडुसष्ट जो आहे घटनादुरुस्तीचा या दोन पद्धतीचा या, या आर्टिकल तीनशे अडुसष्टमध्ये उल्लेख होतो ही जी पहिली आहे संसदेच्या साध्या बहुमतानं सिंपल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट हे मात्र आपल्याला या तीनशे अडुसष्टमध्ये इन्क्लूड करता येणार नाही ना? आर्टिकल तीनशे अडुसष्टचा हे भाग होऊ शकत नाही असं सांगितलेलं आहे ते का भाग होऊ शकत नाही काय नाही आपण घटनादुरुस्ती या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघू संसदीय सार्वभौमत्व म्हणजे संसदेला आपले आपले कायदे तयार करण्यासाठीचं जे सार्वभौमत्व दिलंय ते आणि न्यायिक सर्वोच्चता यांचं संतुलन म्हणजे यांना पण आपण सर्वोच्च केलं नाही यांना पण सर्वोच्च केलं नाही दोघांनाही सांगितलंय की राज्यघटनेनं ठरून दिलेल्या नियमामध्ये राहून आपलं आपलं काम करा आणि ते काम करत असताना संसदेचं काम आहे कायदे तयार करणं संसदेला कायदे तयार करत असताना संसदेला सार्वभौमत्व असेल आणि न्यायालयानं न्याय देत असताना न्यायालय सर्वोच्चता न्यायालय न्या असेल पण दोघालाही आपल्या राज्यघटनेच्या अधीन राहून काम करावं लागेल तेच जर आपण ब्रिटनकडे बघितलं तर ब्रिटनमध्ये संसद सार्वभौम आहे म्हणजे ब्रिटननं जास्त महत्त्व संसदेला सर्वोच्च म्हणून दिलंय अमेरिकेनं न्यायव्यवस्थेला सर्वोच्च म्हणून दिलंय भारतामध्ये संसद, भारता संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही दोघेही आपापल्या परिघामध्ये सर्वोच्च आहेत म्हणजे दोघांनाही राज्यघटनेने जे ठरवून दिले त्याच्यामध्ये आपापल्या परिघामध्ये सर्वोच्च आहेत संसदेला पाहिजे तेवढ्यांदा संसद कायदा करू शकते आणि तो कायदा कितपत योग्य आहे न्याय आहे न्यायपूर्वक आहे नाही आहे हे बघून सर्वोच्च न्यायालय आपापल्या परिघामध्ये राहून त्या कायद्याला कितीदाही रद्द करू शकतं सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं म्हणजे फायनल आहे असं नाही संसद तोच कायदा घेऊन ॲज इट इज परत आणू शकते किंवा चेंज करून आणू शकते संसद कितीदाही कायदा आणू शकते न्यायालय कितीदाही ते कायदा रद्द करू शकतं दोघांना आपण अधिकार दिलेले आहेत कोणालाही सर्वोच्च केलेलं नाही आपल्याकडे सर्वोच्च कोण आहे आपल्याकडं राज्य घटना ही सर्वोच्च आहे संसदेला कार्य करण्याचा व ठराविक मर्यादेच्या अधीन राहून घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे हे आपण बोललोय आणि त्यासोबतच केलेले कायदे किंवा ज्या घटना दुरुस्त्या आहेत त्या घटनात्मक तरतुदीचं उल्लंघन करतात जर त्यांना वाटलं की जे संसदेनं तयार केलेले कायदे किंवा संसदेनं घटना दुरुस्ती जे पास केले हे जर राज्यघटनेचं उल्लंघन करतायत राज्यघटनेच्या मर्यादा क्रॉस करतायत असं वाटलं तर त्यांना बाद ठरवणं त्यांना रद्द करण्याचा अधिकार न्यायालयांना आहे ठीक आहे जनतेचे सार्वभौमत्व महत्वाचं फीचर आपल्याकडून जनता मायबाप सरकार जनता सगळं ठरवेल जनता फायनल आहे आलं लक्षात आपली जी राज्यघटना तयार करण्यात आली राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेवर संविधान सभेवर जबाबदारी दिली संविधान सभेवरती जे लोक निवडून दिले ते संविधान सभेसाठी आपली राज्यघटना तयार करणं प्रियांबल घेणं या सगळ्या गोष्टींचा इन्स्पिरेशन कोण आहे सोर्स ऑफ ऑथॉरिटी कोण आहे तर आपली भारतीय जनता आहे भारतीय जनतेनं सार संविधान सभेला सांगितलं की आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करा म्हणून आपली घटना ही जनतेच्या प्रतिनिधीमार्फत असून तिचा आधार शक्ती जनता आहे म्हणजे थोडक्यात जनतेनं तो अधिकार दिला राज्यघटना तयार करण्याचा त्यामुळं जनताच सार्वभौम आहे ते आहे आणि राज्यघटने जनता सर्वश्रेष्ठ असून जनतेची सार्वभौमत्व घटनेच्या प्रास्ताविकेत स्पष्ट केले आहे म्हणजे आपल्या प्रियंबलमध्ये आपल्याला आपल्याला कळेल की जनता कशी सार्वभौम आहे जनतेनं काय दिले पुढचा टॉपिक आहे प्रियंबल त्यावेळेस याचा आपल्याला तिथे उल्लेख डिटेलमध्ये बघता येईल ठीक आहे त्यानंतर स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था आपली जी ज्युडिशरी आहे आपली न्यायव्यवस्था ही कशी आहे स्वतंत्र आहे कोणापासून स्वतंत्र आहे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ ह्या दोन मंडळापासून कंप्लीट वेगळी आहे स्वतंत्र आहे आणि एकात्मिक कशी आहे केंद्र सरकारसाठी पण तीच न्यायव्यवस्था काम करते राज्य सरकारसाठी पण काम करते म्हणजे इंटिग्रेटेड आहे हायकोर्टापर्यंत राज्यांना वेगळा आहे प्रत्येक राज्यांना जवळपास हायकोर्ट आहेत काही एक दोन तीन राज्य सोडले तर पण केंद्र सुप्रीम कोर्ट मात्र केंद्र सरकारसाठी काम करतं राज्य सरकारसाठी काम करतं वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळं सुप्रीम कोर्ट असं काही नाही त्यामुळं आपल्याला आपल्याकडं दोन्ही गोष्टींचा आहे आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र पण आहे एकात्मिक पण आहे म्हणजे कनिष्ठ स्तरापासून म्हणजे लोअर लेवलपासून तुमच्या तालुक्याच्या स्तरापासून उच्च स्तरापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत एकसूत्री न्यायव्यवस्था आहे बरोबर एक व्यवस्था आणि या एकेरी व्यवस्थेमध्ये केंद्रीय कायदे आणि राज्य कायदे म्हणजे केंद्राचे जे कायदे आहेत त्याबद्दल पण न्यायनिवाडा करणं राज्यांच्या राज्यांच्याबद्दल कायदे न्यायनिवाडा करणं दोन्ही अंमलात आणले जातात हे कोणाकडून आणले जातात आपल्या न्यायव्यवस्थेकडनंच आणले जातात अमेरिकेमध्ये मात्र कम्प्लीट वेगळं आहे अमेरिकेमध्ये राज्याची न्यायव्यवस्था वेगळी आहे केंद्राची न्यायव्यवस्था वेगळी आहे केंद्र राज्याच्या गोष्टीवरती केंद्राची न्यायव्यवस्था बोलू शकत नाही आणि केंद्राच्या न्यायव्यवस्थेवरती राज्याची न्यायव्यवस्था बोलू शकत नाही राज्याचा विषय असेल तर अमेरिकेत राज्य न्यायमंडळच काम करतं केंद्राचा विषय असेल तर अमेरिकेमध्ये केंद्रीय न्यायमंडळच काम करतं आपल्याकडं असं नाही आपल्याकडे केंद्रीय कायदे आणि राज्य कायदे दोन्हीसाठी एकच आपली न्यायव्यवस्था काम करते इथं दुहेरी न्यायव्यवस्था आहे आपल्याकडे एकेरी आहे ठीक आहे घटनेने सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय आपल्या जी राज्यघटना आहे या राज्यघटनेनं आपला जो सुप्रीम कोर्ट आहे सर्वोच्च न्यायालय जो केंद्रासाठी पण केंद्राच्या कायद्याबद्दल पण न्यायनिवाडा देतो राज्यांच्या न्याय न्यायाच्या पण न्यायनिवाडा देतो याला काय काय नावानं संबोधलेलं आहे ते बघा घटनेनं संघ राज्य न्यायालय संघासाठी आणि राज्यासाठीचं न्यायालय असंही म्हणलेलं आहे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमी दाता गॅरंटर कोणाला म्हणलेलं आहे सुप्रीम कोर्टाला कशासाठीचा फंडामेंटल राईटचा नागरिकांच्या फंडामेंटल राईटचा गॅरंटर म्हणून सुप्रीम कोर्टाला राज्यघटनेनं बोललेलं आहे अपिलाचे शिखर न्यायालय तुम्हाला अपील करायचंय खालच्या खालच्या न्यायालयाचा निर्णय तुम्हाला आवडला नाही वरच्या न्यायालयात जायचं त्याचं आवड असं लास्ट अपील कुठं करता येते सुप्रीम कोर्टात म्हणून सुप्रीम कोर्टाला अपील करण्याचं शिखर न्यायालय शिखर म्हणजे सगळ्यात टोकाचं न्यायालय असंही म्हणलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं घटनेचा संरक्षक बनविले आहे घटनेचा संरक्षण म्हणजे कस्टोडियन आहे तो घटनेचा आपल्या राज्य घटनेचा संरक्षण आहे म्हणून त्याला काय म्हणलं तिथे एक महत्वाचं इंग्लिश शब्द आहे जे ॲज इट इज आणलं तुम्हाला त्याचा अर्थ कळावा वर्ड ऑफ द सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाचं म्हणणं सुप्रीम कोर्टानं लावलेला अधिकार तो काय असेल सुप्रीम कोर्ट इज द फायनल लॉ ऑफ द लँड म्हणजे सुप्रीम कोर्ट हा घटनेचा संरक्षक आहे घटनेचं संरक्षण करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचं आहे म्हणून सुप्रीम कोर्टानं जे वाक्य सांगितले सुप्रीम कोर्टानं जो अर्थ लावलाय तो अंतिम समजला जातो ठीक आहे त्यानंतरच फीचर आहे मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट फंडामेंटल राईट म्हणले की काय काय आठवलं पाहिजे फंडामेंटल राईट हे तुमच्या राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये येतात फंडामेंटल राईट right भाग तीनमध्ये येतात तर त्याच्याशी बोलणारे आर्टिकल कोणते आहेत कलम बारा ते कलम पस्तीस हे फंडामेंटल राईटमध्ये येतात आणि जर या फंडामेंटल राईटचं जे बारा ते पस्तीसमध्ये तुम्हाला फंडामेंटल राईट दिलेले आहेत या फंडामेंटल राईटचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात जाऊन तुमचे फंडामेंटल राईट पुन्हा प्राप्त करू शकता किंवा त्याची अंमलबजावणी पुन्हा हे करू शकता हे जे फंडामेंटल राईट आहे जे मूलभूत हक्क आहेत हे अमर्याद नसून म्हणजे हे अमर्याद नाही आहेत कोणीही आपापल्या पद्धतीनं मनमानी पद्धतीनं याचा उपयोग करू शकत नाही याच्यावर काही वाजवी किंवा पर्याप्त बंधनं राज्यसंस्था घालू शकते आणि काय काय असावेत हे त्या त्या आर्टिकलमध्ये एक्सेप्शन म्हणून त्या त्या आर्टिकलमध्ये मर्यादा म्हणून राज्यघटनेत लिहून दिलेले आहेत याच फंडामेंटल राईटमध्ये महत्वाचं आहे आणीबाणीच्या काळामध्ये तुमचे फंडामेंटल राईट सस्पेंड होतात त्यांची अंमलबजावणी स्थगित केली जाते हे फीचर आपण कुठून घेतलंय हे फीचर आपण कुठून घेतलेलं आहे जर्मनीकडनं घेतलेलं आहे त्याच्याबद्दलचं एक महत्त्वाचं वाक्य ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी असते नॅशनल इमर्जन्सी असते नॅशनल इमर्जन्सीच्या टाईममध्ये आर्टिकल वीस आणि एकवीस फंडामेंटल राईट म्हणले की बारा ते पस्तीस आर्टिकल येतात याच्यामधला आर्टिकल वीस आणि एकवीस वगळता बाकी सगळे फंडामेंटल राईट तुमच्या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये स्थगित होतात फक्त वीस आणि एकवीस चालू असतात त्यांची अंमलबजावणी चालू असते आणि हे फंडामेंटल राईट आणण्याचा उद्देश काय हे फंडामेंटल राईटचं ध्येय किंवा उद्दिष्ट काय तर देशामध्ये राजकीय लोकशाही संकल्पनेची पूर्तता करणं म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसी इन्शुअर करण्याचं काम कोण करतं फंडामेंटल राईट करतात इथं तीन गोष्टी लक्षात ठेवा फंडामेंटल राईट पार्ट तीन आर्टिकल बारा ते पस्तीस फंडामेंटल राईट right, राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात आणि फंडामेंटल राईट right कशा आहेत न्यायप्रविष्ट आहेत जस्टिसिएबल आहेत त्याच्या विरोधात जर काही झालं म्हणजे तुमच्या फंडामेंटल राईटचा right दोन्ही उल्लंघन केलं तर त्याच्या विरोधात तुम्हाला कोर्टात दाद मागता येते न्यायालयात दाद मागता येते म्हणून त्याला जस्टिसिएबल म्हणतात न्यायप्रविष्ट म्हणतात <clears throat> त्यानंतर मार्गदर्शक तत्वे फंडामेंटल राईट हे इंडिव्हिज्युअलिस्टिक आहेत एखाद्या व्यक्तीच्या अधिकाराबद्दल बोलतात मार्गदर्शक तत्वे हे घटनेनं राज्यसंस्थेवर लादून दिलेले आहेत की राज्यसंस्थेनं कोणताही कायदा तयार करताना कोणतंही धोरण ठरवताना काय तत्व आणि काय मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवायत ते सांगितलेलं आहे त्याला मार्गदर्शक तत्वे म्हणतात डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी स्टेटनं राज्यसंस्थेनं पॉलिसी ठरवत असताना पॉलिसी फ्रेमिंग करत असताना काही डिरेक्टिव्ह फॉलो करायचे आहेत काही प्रिन्सिपल्स फॉलो करायचे आहेत याला मार्गदर्शक तत्त्वे म्हणतात जर फंडामेंटल राईट तिसऱ्या पार्टमध्ये येतो तर मार्गदर्शक तत्वे हे चौथ्या भागामध्ये येतात चौथ्या पार्टमध्ये येतात फंडामेंटल राईट बारा ते पस्तीस आर्टिकल बोलतात फंडामेंटल राईटबद्दल तर मार्गदर्शक तत्वाबद्दल पस्तीसच्या नंतर लगेच कोणता सुरू होतो छत्तीसपासून एकावन्नपर्यंतचे सगळे कलम सगळे आर्टिकल हे मार्गदर्शक तत्वाबद्दल बोलत असतात जनतेच्या आणि मार्गदर्शक तत्वे काय इन्श्युअर करतात जसं फंडामेंटल राईट राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात पॉलिटिकल डेमोक्रेसी इन्श्युअर करण्याचा प्रयत्न करतात तसं मार्गदर्शक तत्वे हे लोकांना सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय इन्श्युअर करतात कोणता न्याय द्यायचा आहे आपल्याला जस्टिस द्यायचा आहे कोणत्या पद्धतीचा सोशल आणि इकॉनॉमिकल जस्टिस देण्याचा सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्याचं जे इन्शुअर कोण करतं ते डी पी एस करता। पी करतात आणि हे डी पी एस पी फंडामेंटल राईट आपलं मार्गदर्शक तत्वे आपण कुठून घेतलेत आयरिश घटनेवरनं घेतलेले आहेत आणि फंडामेंटल राईट आपण अमेरिकेकडनं घेतलेले आहेत किंवा हे डी पी एस पी आपण आयर्लंडकडनं किंवा आयरिश असं दोन्हीपैकी कोणताही शब्द वापरू शकता तर आपला फोकस कुठं असावा तुमचा फोकस इथं असावा तीन चार गोष्टी कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा फंडामेंटल राईट हे व्यक्ती सापेक्ष आहेत काय म्हणतात इंडिव्हिज्युलिस्टिक आहेत एका व्यक्तीच्या अधिकाराबद्दल बोलतात पार्ट तीन आर्टिकल बारा ते पस्तीस न्यायप्रविष्ट आहेत आपल्याला कोर्टात जाऊन दाद मागता येते बरोबर आणि ते काय इन्श्युअर करतात काय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात राजकीय लोकशाही पॉलिटिकल डेमोक्रेसी आणि डी पी एस पी भाग चार कलम तीन छत्तीस ते एक्कावन्न आणि हे कुठून घेतलेत आपण आयर्लंडकडनं घेतले किंवा आयरिश राज्यघटनेकडनं घेतलेत हे न्याय प्रविष्ट नाही त्याच्या विरोधात तुम्हाला कोर्टात जाता येत नाही आणि हे काय इन्श्युअर करतायत लोकांना कोणता कोणता न्याय द्यायचा आहे आपल्याला सामाजिक आणि आर्थिक न्याय द्यायचा आहे आलं लक्षात हे परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे जे आता आपण कंपॅरेटिवली बघितलंय त्यानंतर मार्गदर्शक तत्वामध्ये काय सांगता येईल जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलताना सांगितलं होतं की मार्गदर्शक तत्वातून समाजाला लोकांना जनतेला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळतो तर मग हे काय आहे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहेत याला नॉवेल फीचर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं आणि हा राज्यसेवा मेन्सला एकोणीसला प्रश्न विचारलेला आहे या वाक्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठीक आहे न्यायप्रविष्ट आहेत का न्यायप्रविष्ट नाहीत न्यायप्रविष्ट का नाहीत देशाच्या प्रशासनात बघा हे न्यायप्रविष्ट जरी नसले तरी देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत असल्याचे घोषित केलेलं आहे म्हणजे देशाच्या प्रशासनात हे खूप महत्वाचे आहेत सरकारनं राज्यसंस्थेनं कोणत्याही योजना आखताना यांचा उपयोग केला पाहिजे न्यायप्रविष्ट जरी नसतील तरी आपले लोकप्रतिनिधींचं जे शासन आहे हे घालून दिलेल्या राज्यघटनेनं घालून दिलेल्या तत्वापर्यंत चालतं का नाही हे चेक करण्यासाठी लोकांना काय मदत करतात तर मार्गदर्शक तत्वे आपल्या नागरिकांना मदत करतात की आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आपलं सरकार आपली राज्यसंस्था राज्य घालून राज्य दिलेल्या तत्वानुसार काम करते की नाही हे चेक करण्याचं काम मार्गदर्शक तत्वे नागरिकांना मदत करायला हे करतात ठीक आहे मूलभूत कर्तव्य तुम्हाला जर अधिकाराबद्दलची वाणी करायची आहे अधिकाराबद्दल बोलायचं आहे तर तुम्हाला तुमच्या कर्तव्याबद्दल पण तुमच्या ड्युटीजबद्दल पण बोलावं लागेल मग आपले फंडामेंटल ड्युटीज जे होते ते आपण ज्यावेळेस कॉन्स्टिट्युशन स्वीकारलं होतं त्यावेळेस फंडामेंटल ड्युटीज आपल्या राज्यघटनेमध्ये नव्हत्या मग आपण हे कधी घेतल्या तर सवर्णसिंह कमिटीच्या शिफारसीनं आपण ह्या घेतलेल्या आहेत आता मूळता राज्यघटनेमध्ये नव्हत्या नंतर राज्यघटनेमध्ये आणल्या ह्याचा अर्थ काय कोणतीही गोष्ट राज्यघटनेत आणायची असेल बाहेर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल घटना दुरुस्ती करावी लागेल मग कोणत्या घटना दुरुस्तीनं आणल्या कोणाच्या शिफारशी आणल्या सवर्णसिंह समितीच्या आणल्या मग कोणाच्या शिफारशी आणल्या हे कळाल्यानंतर कोणत्या घटना दुरुस्तीनं आणल्या किती आणल्या कधी आणल्या ते बघणं गरजेचं आहे कधी पण एक लक्षात ठेवा आपल्या राज्यघटनेमध्ये कोणत्याही पार्ट पुढं आर्टिकल पुढं कॅपिटल लेटर दिसला की समजायचं घटना दुरुस्तीने ॲड केलेलं आहे तर आपण आपले मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज हे कुठं बघायला मिळतात भाग चार कॅपिटल एमध्ये बघायला मिळतात भाग चार हा आपल्या डी पी एस पीबद्दल आहे मार्गदर्शक तत्वाबद्दल आहे त्याच्यामध्येच कॅपिटल ए नावाचा ए नावाचा पार्ट केलाय आणि ह्या मूलभूत कर्तव्याबद्दल बोलणारा एकच आर्टिकल आहे एकावन्न एक ए दोन्हीकडेही बघितलं तर कॅपिटल ए आहे जिथं जिथं कॅपिटल वर्ड इथून पुढे दिसतील समजायचं घटनादुरुस्तीनं ते ॲड केलेलं आहे आणि कोणाच्या शिफारशीनुसार सवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार घेतल्यात शिफार मग कितव्या घटनादुरुस्तीनं हे फंडामेंटल ड्युटीज आपण राज्यघटनेत घेतल्यात बेचाळीसवी घटनादुरुस्ती जिला आपण मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणतो त्याला आपण मिनी संविधान म्हणतो या घटनादुरुस्तीने ॲड केल्यात या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनं आपण दहा फंडामेंटल ड्युटीज ॲड केलेल्या होत्या आणि शहाऐंशीवी घटनादुरुस्ती केली दोन हजार दोनला याच्यानं अकरावी एक आणखी एक ॲड केलेली आहे आता फंडामेंटल ड्युटीज किती आहेत तर अकरा फंडामेंटल ड्युटीज आहेत ह्याच्यातल्या बेचाळीसव्या राज्य बेचाळीसव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनं दहा आणि शहाऐंशीवी घटना दुरुस्ती दोन हजार दोन न अकरावी एक अशी एक ऍड केलेली आहे आणि ह्या कशा आहेत न्यायप्रविष्ट नाहीत याबद्दल तुम्हाला कोर्टात दाद मागता येणार नाही <coughs> त्यानंतर पुढचं फीचर आहे आपल्या राज्यघटनेचं एकेरी एक नागरिकत्व सिंगल सिटीजनशिप हे महत्वाचं फीचर आहे आपल्या राज्यघटनेनं सिंगल सिटिझनशिप का निवडली प्रत्येक राज्यांना का वेगवेगळी सि सिटिझनशिप दिली नाही अमेरिकेसारखी त्याचं एक मेजर कारण सांगता येईल की आपला भारत देश एक उपखंड आहे सब कॉन्टिनेंट आहे इथं वेगवेगळ्या वेग भाषा धर्म जाती पंथाचे लोक असतात प्रत्येकाचं कल्चर वेगळं आहे प्रत्येकाचं अन्न वेगळं आहे प्रत्येकाची वेशभूषा वेगळी आहे प्रत्येकाचा डान्स फॉर्म वेगळा आहे प्रत्येकाचे सण वार वेगळे आहेत हे सगळं वेगळं असताना पण आपण सगळे म्हणजे सगळे वेगळे असून पण भारताचाच भाग आहोत भारत हा माझा देश आहे असं म्हणतो ह्या सगळ्यांमध्ये आपली आपली भावना आपला आपला देश आपापला प्रदेश आपापला असं जास्त वाढू नये हे एकाच देशाखाली एकाच देशाच्या नावाखाली राहिले जावे म्हणून याच गोष्टीसाठी काय केलेलं आहे एकेरी नागरिकत्व हे फीचर आपण सांभाळलेलं आहे अमेरिकेमध्ये मात्र एकेरी नागरिकत्व नाही ड्युअल सिटीजनशिप आहे केंद्राची वेगळी आणि राज्यांची वेगळी आपल्याकडे मात्र एकच नागरिकत्व आहे सिंगल सिटीजनशिप तेही भारतीय भारत भारतीय नागरिक म्हणून कोणत्या देशाचा कोणत्या राष्ट्राचा राज्याचा नागरिक म्हणून आपल्याला तिथं काही ओळख नाही नागरिकांना संपूर्ण देशात काही जर आदिवासी भाग सोडला आपण बघू तो कोणता आहे आदिवासी भाग वगळता समान नागरी व राजकीय अधिकार प्राप्त आहेत म्हणजे प्रत्येक नागरिकाला सगळ्यांना सारखे नागरी अधिकार आणि राजकीय अधिकार प्राप्त आहेत फक्त काही रिझर्व एरियाज आहेत आदिवासी भागांसाठी तिथं मात्र शेड्यूल ट्राईबसाठी तिथं मात्र तुम्हाला हे अधिकार प्राप्त होत नाही ते त्या त्या टॉपिकमध्ये आपण बघू सगळ्यात आता इथं महत्त्वाचं काय मी मागं तुम्हाला सांगितलं होतं आप काही स्लाइडच्या मागं की आपण एकेरी नागरिकत्व हे फीचर इंग्लंडकडनं जरी घेतलेलं असलं तरी आपण मॉडेल कोणाचं फॉलो करतो कॅनडाचं त्याबद्दलचं वाक्य आहे आपल्या घटनेमध्ये कॅनडाप्रमाणे एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला आहे कॅनडाकडून नव्हे कॅनडा प्रमाणे केलाय कॅनडाचं मॉडेल फॉलो केलंय कॅनडाकडून नाही आपण कोणाकडनं घेतलंय ब्रिटनच्या घटनेवरून एकेरी नागरिकत्व घेतलेलं आहे पण मॉडेल फॉलो करतो कॅनडाचं हे लक्षात ठेवा आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते बघावं लागेल की नेमकं इथं एक व्यक्ती एकमत हां सॉरी आपण आता सिंगल सिटीजनशिपवर होतो तिथं ते ट्विस्ट करू शकतात तुम्हाला कॅनडा आणि ब्रिटन आपण आयडिया घेतली ब्रिटनकडनं ते इन्स्पायर ब्रिटनकडनं होऊन घेतलंय आयत ते व जे वैशिष्ट्य आहे ते कोणाकडनं घेतलं घेतलंय ब्रिटनकडनं पण मॉडेल कोणाचं फॉलो करतो कॅनडाचं म्हणजे थोडक्यात ब्रिटनच्या एकेरी नागरिकत्वावर आणि आपलं एकेरी नागरिकत्व सारखं नाही कॅनडाचं आणि आपलं सारखं आढळतं म्हणून आपण मॉडेल कॅनडाचं फॉलो करतो पण आयडिया इन्स्पिरेशन आपण ब्रिटनकडनं घेतलेली आहे आता न तेरावा आपला पुढचा पॉईंट आहे जो आपल्या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामधला आहे तो आहे प्रौढ मताधिकार याला म्हणतात युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायजी प्रौढ मताधिकार म्हणजे ज्याच्या अठरा वर्ष पूर्ण झालेत त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि प्रौढ मताधिकार हे कशावर नेमलेले एक व्यक्ती एकमत एकाला एकच मत करता येईल हे या ह्या तत्वावर ते कार्य करतं आणि प्रौढ मताधिकार म्हणलं की तुम्हाला तीनशे सव्वीस आर्टिकल लक्षात आला पाहिजे कलम तीनशे सव्वीसमध्ये तुम्हाला ज्यांचे अठरा वर्ष पूर्ण झालेत त्यांना मतदान करता येतं याबद्दल सांगितलेलं आहे या कलमासोबतच तुम्हाला आणखी एक कलम लक्षात ठेवावं लागेल तीनशे पंचवीस हे कलम मतदार यादीबद्दल बोलतं तुमचं मतदार यादीत नाव नसेल तर तुम्हाला मतदान करता येत नाही आणि मतदार यादीत नाव येण्यासाठी तुम्हाला अठरा प्लस वर्ष होणं गरजेचं आहे आणि तुमचं मतदार यादीत नाव आलं ज्यांचे अठरा वर्ष कंप्लीट आहेत त्यांनी मतदार यादीत नाव नोंदवलं की ती तीनशे सव्वीस नुसार तुम्हाला प्रौढ मताधिकार करता येतो मतदान करण्याचा अधिकार तुम्हाला आहे मतदार यादीत नाव घेत असताना तुमचं वय वर्ष अठरा असणं एवढं गरजेचं आहे तुमचा जात धर्म लिंगभेद हे काहीच कसलाच भेदभाव केला जाऊ नये हे तीनशे पंचवीसमध्ये सांगितलंय आणि तीनशे सव्वीसमध्ये सांगितलं सांगितलंय ज्यांचे अठरा वर्ष कंप्लीट आहेत त्यांना निवडणुकीत भाग घेता येतो त्यांना मतदान करता येतं त्यांचं जात ह्या त्या तीन चार गोष्टी आहेत आपण त्या फंडामेंटल राईटमध्ये गेल्यानंतर त्या टॉपिकमध्ये बा, बाकी चौदा आर्टिकल आहे ते कोणाचा भेदभाव करू नये त्याबद्दल बोलतो आणि तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस ज्यावेळेस आपण त्या त्या टॉपिकमध्ये जाऊ तिथं बघू फक्त इथं लक्षात ठेवा तुम्हाला इथं एक एवढंच लक्षात ठेवायचं आहे प्रौढ मताधिकार युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज त्याला म्हणतात हे आपल्याला बघायचं असेल तर आर्टिकल तीनशे सव्वीसनुसार अठरा वर्ष कंप्लीट झालेल्या व्यक्तीला मतदान करता येते दिले तीनशे सव्वीसनुसार प्रौढ व्यक्तींना जात वंश धर्म लिंग साक्षरता आणि संपत्ती इत्यादी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता या गोष्टी विचारात न आणता या गोष्टीवरून भेदभाव न करता प्रत्येकाला मतदानाचा हक्क प्राप्त आहे मतदान करण्यासाठी फक्त अठरा वर्ष कंप्लीट पाहिजेत इथं एक महत्वाची घटना दुरुस्ती आहे ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचे एकवीस वर्ष पूर्ण होते अशांनाच मतदान करता येत होतं पण एक घटना दुरुस्ती आपण केलेली आहे कितवी घटनादुरुस्ती आपण ती बघू त्या घटनादुरुस्तीनं आपण हे एकवीस वरून वय अठरा वर्षावर आणलेलं आहे आणि हे वय कोणता आहे हे घटनादुरुस्ती कोणती आहे त्याबद्दल पण आपल्याला बघावं लागेल भारतामध्ये प्रौढ मतदानाचा हक्क हा घटनात्मक हक्क आहे कायदेशीर का हक्क आहे हे परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे इकडं फोकस करा घटनात्मक म्हणजे काय कॉन्स्टिट्युशनल राईट आहे कायदेशीर हक्क आहे लिगल राईट आहे म्हणजे तुम्हाला मतदान करणं हा तुमचा कॉन्स्टिट्युशन किंवा रिगल राईट आहे यासोबत जे आपले एकवीस वर्षावरून अठरा वर्षावर आपण मतदानाचं वय आणलं आहे ते एकसष्टव्या घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनं आणलेलं आहे हे पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि प्रौढ मताधिकार हे काय इन्शुअर करतं हे काय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं राजकीय समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं पॉलिटिकल इक्वॅलिटी पॉलिटिकल डेमोक्रसी राजकीय लोकशाही फंडामेंटल राईट करतात आणि राजकीय समानता प्रौढ मताधिकार करत पॉलिटिकल डेमोक्रेसी आणि पॉलिटिकल इक्वेलिटी पॉलिटिकल डेमोक्रेसी कोण इन्श्युअर करतं फंडामेंटल राईट आणि पॉलिटिकल इक्वेलिट इक्वेलिटी कोण इन्श्युअर करतं युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायजी प्रौढ मताधिकार ठीक आहे धर्मनिरपेक्ष राज्य सेक्युलर स्टेट सगळ्यात पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष राज्य जे शब्द आहे सेक्युलर स्टेट सेक्युलर स्टेट असा शब्द आपल्या राज्य घटनेत कुठंच नाही सेक्युलर असा शब्द आहे पण सेक्युलर स्टेट धर्मनिरपेक्ष हा शब्द आहे ते धर्मनिरपेक्ष राज्य असा शब्द आपल्या राज्यघटनेत कुठंच नाही हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि धर्मनिरपेक्ष ता हा शब्द फक्त एकाच ठिकाणी आढळतो तो कुठं आढळतो तर आपल्या प्रस्ताविकेमध्ये आढळतो आपल्या प्रियंबलमध्ये तो शब्द आढळतो या व्यतिरिक्त तो धर्मनिरपेक्ष शब्द कुठंही आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये आढळत नाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र तर कुठंच आढळत नाही सेक्युलर स्टेट तर हा कुठंच आढळत नाही आणि काही कलम आहेत या कलममध्ये लक्षात येतं की आपण धर्मनिरपेक्ष राज्य कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कलम चौदा पंधरा सोळा पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे सगळे आणि चौवेचाळीस चौवेचाळीस कलम सध्या चर्चेत आहे चौवेचाळीस कलम काय आहे तर सगळ्यांसाठी समान नागरी कायदा बरोबर समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करतोय समान नागरी कायदा असावं हे घटनाकारांना अपेक्षित होतं त्यांनी चौवेचाळीस मध्ये सांगितलेलं आहे हे जे कलम आहेत चौदा पंधरा सोळा पंचवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस आणि तीस ह्या सगळे कलम आपण ज्यावेळेस फंडामेंटल राईटमध्ये डिटेलमध्ये बघू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हे सगळे कलममध्ये बघितल्यानंतर कुठंतरी आपण धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्याचा आपण वेगवेगळा प्रयत्न तिथे केलेला आहे धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना ह्या सगळ्या आर्टिकलला डिटेलमध्ये वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते त्यानंतरचा पॉईंट आहे धर्मनिरपेक्षतेची संकल्पना ह्या संकल्पनेमध्ये दोन गोष्टी बघता येतात जी धर्मनिरपेक्षता असते ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत ह्याच्यात एक पॉझिटिव्ह अप्रोच आणि एक निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आणि निगेटिव्ह सेक्युलरिझम सकारात्मक धर्मनिरपेक्षता आणि नकारात्मक धर्मनिरपेक्षता हे दोन पॉईंट आपल्याला बघायला मिळतात सकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ज्या ठिकाणी सरकार राज्यसंस्था सगळ्या धर्मांना सारखी वागणूक देते धर्म ही संकल्पना मान्य करते आणि सगळ्या धर्मांना सारखी वागणूक देते कोणताही धर्म राज्यसंस्थेच्या जवळचा किंवा दूरचा नसतो किंवा थोडक्यात राज्यसंस्थेचा कोणता धर्म नसतो राज्यसंस्था राज्यसंस्था म्हणून काम करेल पण सगळ्या धर्मांना सारखी वागणूक देईल धर्म ही संकल्पना मान्य करेल त्याचं उदाहरण म्हणलं तर आपण भारत आपला भारताचा हिंदू धर्म मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म असा कोणता धर्म नाही आहे भारत भारतच आहे भारत, भारत सगळ्या धर्मांना सारखी वागणूक देतो सगळ्यांचे सणवार साजरे करतो सगळ्यांच्या सणवारांना सुट्ट्या देतो याला काय म्हणतात पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणतात याला सकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणतात आपण धर्म ही संकल्पना मान्य करतोय म्हणून आपण सकारात्मकतेनं पॉझिटिव्हली त्या धर्माकडे बघतोय पण निगेटिव्ह सक निगेटिव्ह सेक्युलरिझम किंवा नकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते अमेरिकेत बघायला मिळते अमेरिका म्हणतं तुम्ही फक्त अमेरिकेचे नागरिक म्हणून ओळखले जाल तू धर्म ही संकल्पना अमेरिकेला मान्य नाही भारताला धर्म ही संकल्पना मान्य आहे जिथं धर्म ही संकल्पनाच मान्यची नाही धर्म हा आधारच होऊ शकत नाही त्याला निगेटिव्ह सेक्युलरिझम म्हणतात आणि जिथं धर्म ही संकल्पना मान्य आहे पण राज्यसंस्थेचा कोणताही एक धर्म नाही राज्यसंस्था सगळ्या धर्मांना सारखी वागणूक देते त्याला सकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणतात आणि सकारात्मक धर्मनिरपेक्षता कुठं बघायला मिळते भारतामध्ये बघायला मिळते आणि नकारात्मक धर्मनिरपेक्षता आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळते आणि आपण कोणती स्वीकारली सकारात्मक धर्म संकल्पना स्वीकारलेली आहे विषयक तरतुदी त्याच्या पुढचं फीचर आहे की आपल्या ज्या विषयक तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदी आपल्या महत्वाचं फीचर आहेत आणीबाणीच्या तरतुदी आपल्याला राज्यघटनेच्या भाग अठरामध्ये आढळतात आता तुमचा प्रश्न असेल की सर वेगवेगळे भाग वेगवेगळे आर्टिकल किती पाठ ठेवायचे लॉजिकली लक्षात ठेवा सिम्पल आहे मी तुम्हाला सांगितलं आहे अठरावा भाग इमर्जन्सी आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी इंडियन टीमला ज्यावेळेस इमर्जन्सी येते त्यावेळेस चांगली बॅटिंग कोण करतं कोहली आणि कोहलीचा जर्सी नंबर टी शर्टचा नंबर किती अठरा मग ह्या लॉजिकनं तुम्ही लक्षात ठेवू शकता आलं लक्षात भाग अठरा आणीबाणीच्या टाईममध्ये म्हणजे आणीबाणी कोणत्या भागमध्ये येते आणीबाणीच्या तरतुदी राज्यघटनेच्याच अठराव्या भागामध्ये येतात आणि आणीबाणी विषयक कोणते कोणते आर्टिकल आहेत तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे पासष्ट आणि तीनशे साठ तीनशे बावन्न ते तीनशे साठ जे आर्टिकल आहेत हे आणीबाणीबद्दल बोलतात हे लक्षात ठेवा आणीबाणीचा उद्देश काय आहे आपत्कालीन परिस्थितीत देशाची एकता अखंडता सुरक्षा आणि सार्वभौमत्व लोकशाही व्यवस्था व घटना यांचं संरक्षण करणं म्हणजे आणीबाणी म्हणजे काय तुमचं आता जे चालू आहे ते कायद्याचं राज्य चालू आहे कायद्यानुसार राज्य चालत आहे सगळे सुखही खुशाली मजेत चालले ह्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन येतात आणि कायद्याचं राज्याच्या जे आणीबाणी लागू होते त्या आणीबाणी लावण्याचाच प्रयत्न तो असतो की कायद्याचं राज्य सुरळीत आणण्यासाठी आणीबाणी लावली जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राज्यांच्या अधिकार काढून राष्ट्रपतीकडे जातात तिथं कुठंतरी राष्ट्रपतींच्या अधिकाराखाली सगळ्या गोष्टी येतात आणि प्रयत्न केला जातो लवकरात लवकर तुम्ही कायद्याचं राज्य परत प्रस्थापित आहे आणि हे सगळं भाग अठरामध्ये सांगितलेलं आहे आणि कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ हे आणीबाणी विषयक तरतुदीबद्दल बोलतात हे आपल्या राज्य घटनेचं महत्वाचं फीचर म्हणून आपल्याला बघता येईल आणीबाणीचे तीन प्रकार आहेत पहिलं आहे नॅशनल इमर्जन्सी राष्ट्रीय आणीबाणी या राष्ट्रीय आणीबाणीबद्दल कलम तीनशे बावन्न बोलतं आता राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय काय नाही आपण आणीबाणी या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघू फक्त इथं लक्षात ठेवा तीनशे बावन्न आर्टिकल म्हणलं की राष्ट्रीय आणीबाणी घटक राज्यांतील राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट म्हणजे प्रेसिडेंट रूल याच्याबद्दल दोन आर्टिकल आहेत तीनशे छप्पन एक आहे आणि तीनशे पासष्ट एक आहे त्या दोन्हीमध्ये आहे एक कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सी म्हणून बघतो आणि एक राष्ट्रपती राजवट म्हणून बघता येईल त्या त्यावेळेस आपण ती डिटेलमध्ये बघू आणि तिसरं आहे वित्तीय वित्तीयीबाणी फायनान्शियल इमर्जन्सी जी कलम तीनशे ना आहे आत्तापर्यंत फायनेन्शियल इमर्जन्सी वित्तीय आणिबाणी आपल्याकडं कधीही लागू झालेली नाही आपण हे तीनही आणीबाणीचे प्रकार डिटेलमध्ये त्या त्या टॉपिकमध्ये बघू फक्त आपल्याला एवढं माहित पाहिजे तीनशे बावन्न नॅशनल इमर्जन्सीसाठी कलम आहे तीनशे छप्पन आणि तीनशे पासष्ट हे राष्ट्रपती राजवटीबद्दलचे आहेत आणि तीनशे साठ हे वित्तीय आणीबाणीबद्दल आहे फायनान्शियल इमर्जन्सीबद्दल आहे अल्पसंख्यांकांना संरक्षण आपल्या राज्यघटनेचं महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या आपल्याकडे अल्पसंख्याक ज्या आहेत त्यांना त्यांची भाषा लिपी जात धर्म या सगळ्या निकषावरून अल्पसंख्याक ठरवण्याचं त्यांना हे आहे आणि त्यांना अल्पसंख्याकांचं संरक्षण आणि विशेष सवलती देणारी आपली राज्यघटना आहे म्हणजे कदाचित ती एकमेव राज्यघटना असावी जी अल्पसंख्यांकांना या सगळ्या गोष्टीवरून संरक्षण देते आणि त्यांना विशेष संधी उपलब्ध करून देते बऱ्याच गोष्टींमध्ये अपवादामध्ये त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी वेगवेगळ्या फंडामेंटल राईटमध्ये देखील त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी बऱ्याच गोष्टी करता येतात हे सांगितलेलं आहे अल्पसंख्यांकांबद्दल आर्टिकल आहेत अठ्ठावीस आहे एकोणतीस आहे तीस त्या त्या आर्टिकलमध्ये आपण डिटेलमध्ये बघू फंडामेंटल राईट टॉपिकमध्ये पुढचं आहे कल्याणकारी राज्याचं तत्त्वज्ञान एवढं सगळं का करायचं आहे आपल्याला काय करायचं जर वेलफेअर स्टेट निर्माण करायचंय कल्याणकारी राज्य निर्माण करायचंय कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचं तत्व आपल्याला कुठं जास्त आढळून येतं आपल्या सरनाम्यामध्ये आपला जो आता पुढचा टॉपिक आहे आपला सरनामा प्रियंबल त्या टॉपिकमध्ये आपल्याला सामाजिक आर्थिक न्याय न्याय कशाचा कशाचा द्यायचा आहे आपल्या जनतेला सामाजिक न्याय द्यायचा आहे आर्थिक न्याय द्यायचा आहे आणि सगळ्याला समान दर्जा समान संधी उपलब्ध करून देणार समतेचं तत्व आपण त्या देणार आहोत हे सगळं आपल्याला फंड आपल्या पुढच्या प्रियंबल या टॉपिकमध्ये बघायचं आणि हे सगळं देऊन काय करायचंय तर आपल्याला वेलफेअर स्टेट तयार करायचंय कल्याणकारी राज्य तयार करायचं आहे आणि हे सगळं आपलं महत्वाचं फीचर आहे आपल्या राज्यघटनेचं आता आपला हा झाला आपल्या संविधानाची ठळक वैशिष्ट्य या टॉपिक बद्दलचं एक थोडंसं रॅपिड हे हा पहिला टॉपिक होता थोडा बेसिकवाला होता या थोड्या गोष्टी डायनॅमिक होत्या अर्थ समजून सांगणं गरजेचं होतं आता पुढचा टॉपिक इथून पुढच्या टॉपिकला थोडंसं आपण स्पीडअप करूयात हा टॉपिक आहे सरनामा प्रियांबल प्रास्ताविका उद्देशपत्रिका एवढ्या सगळ्या नावानं ओळखला जातो आणि या सगळ्या टॉ ह्या टॉपिकमध्ये प्रश्न विचारण्याचा कल कशावर आहे या टॉपिकमध्ये जे काही शब्द आहेत रिपब्लिक आहे सौरिन आहे त्यानंतर सेक्युलर आहे ह्या प्रत्येक शब्दाचे दोन मिनिंग होतात एक्सप्लिसिट आणि एक्सप्लिंग इम्प्लिसिट मिनिंग ह्या दोन मिनिंग ह्या शब्दाच्या अर्थावरती वेळोवेळी प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यावरती आपल्याला जास्त फोकस करावा लागेल एक एक दोन मिनिटाचा ब्रेक घेऊयात आणि लगेच कंटिन्यू करूयात <coughs> चला नवीन स्वतः आपला दुसरा टॉपिक सुरू करू परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे या टॉपिक वरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले गेलेले आहेत खास करून मेन्सला प्रेमलाही विचारलेत पण जास्त वेटेज हे मेन्सला आहे आणि प्रश्न विचारण्याचा कल एकाच गोष्टीवर आहे की सरनाम्यामध्ये जे काही महत्वाचे शब्द आहेत प्रत्येक शब्दाच्या अर्थावरती प्रश्न विचारलेत त्यांच्या व्याख्यावरती प्रश्न विचारलेत प्रत्येक गोष्टीचा अर्थ एवढ्या चांगल्या आणि एवढ्या सोप्या पद्धतीने समजून घेऊ की तुमचा या टॉपिकवरचा एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे त्याची काळजी माझी फक्त तुम्ही लक्ष देऊन इकडं ऐका <coughs> सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे प्रियांबल आहे सरनामा आहे किंवा याला उद्देश पत्रिका म्हणतात हा कशाच्या बेसिसवर तयार झालाय तर आपली राज्यघटना काय असावी राज्यघटनेत कोणत्या गोष्टी असावे हे सगळं सभेत चर्चा झाली सगळ्या गोष्टी चर्चा मतदान ह्याच्या अंति घेण्यात घेण्यात आल्या आणि सगळं करून झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी प्रस्तावनेबद्दल बोललं गेलेलं आहे प्रस्तावना जरी राज्यघटनेच्या सुरुवातीला असली तरी सगळ्यात शेवटी पास झालेला हा भाग आहे आणि या प्रस्तावनेचं जर तत्वज्ञान काय याची फिलॉसॉफी काय याचा जर सार काय बघायचं झाला तर याचा आधार आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सरनामा सरनामा देण्यात प्रियंबल देण्यामध्ये प्रियंबल काय असावं याच्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं की त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला त्याला आपण उद्दिष्टांचा ठराव म्हणतो त्याला रिझोल्युशन असं म्हणलं जातं त्या ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोलेुशन असं म्हणलं जातं आणि मग पंडित नेहरूंनी ठरवलं होतं की उद्दिष्टांच्या ठरावामध्ये त्यांनी काही गोष्टी लिहिलेल्या होत्या आणि त्याच आपल्या प्रस्तावना असाव्यात असं त्यांना वाटलं आणि त्यांच्यावरती जबाबदारी संविधान सभेनं दिलेली होती आणि हा जो पंडित नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव होता हा ठराव तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी नेहरूंनी मांडला कुठं मांडला संविधान सभेमध्ये मांडला मांडलेली डेट आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आणि संविधान सभेनं त्याला ॲक्सेप्टन्स कधी दिला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यांनी दिलेला जो ठराव आहे तो संमत करण्यात आला आणि यालाच आपण भारतीय संविधानाचं प्रियंबल म्हणून किंवा सरनामा म्हणून किंवा उद्देशपत्रिका म्हणून किंवा प्रास्ताविका म्हणून ओळखतो हे लक्षात ठेवा दोन डेट तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला त्यांनी मांडला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ॲक्सेप्ट केला ठीक आहे यानंतर आता फोकस इकडे करा पुरा चला तो अगेन तीच गोष्ट की कॅमेरामॅन इधर फोकस करो तर इथं काय असणार आहे उद्दिष्टांचा ठराव मांडत असताना तीन शब्द नेहरूंनी मांडले होते या तीनपैकी दोन शब्द आपण ॲज इट इज प्रस्तावनेत घेतलेत एका शब्दामध्ये बदल केलेला आहे तो शब्द आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं खास करून मेन्सच्या दृष्टीनं लक्षात ठेवणं गर गरजेचं आहे आपल्या उद्दिष्टांचा जो ठराव होता या ठरावामध्ये असणारे तीन शब्द आहेत सोवरिन इंडिपेंडंट आणि रिपब्लिक इंग्लिशमध्ये लिहिलेत काळजी करू नका प्रत्येकाचा मराठी शब्दही सांगतो आणि त्याचा अर्थही सांगतो बघा सोवरीन म्हणजे सार्वभौम सार्वभौमत्व म्हणलं त्याला सोवरीन म्हणतात इंडिपेंडंट म्हणजे काय स्वातंत्र्य आणि रिपब्लिक म्हणजे काय गणराज्य आता ह्या तीन शब्दाच्या ऐवजी आपण काय घेतलंय त्यांनी सांगितलं होतं तीन शब्द घ्या आपण घेतलेला आहे सोरीन सोरीन घेतलाय त्यांनी सोरीन सांगितलं होतं आपण सोरीन घेतलाय त्यांनी इंडिपेंडेंट सांगितला होता त्याच्याऐवजी आपण डेमोक्रॅटिक घेतलेला आहे त्यांनी स्वातंत्र्य सांगितलं होता त्याऐवजी आपण डेमोक्रॅटिक हा शब्द वापरलेला आहे आणि रिपब्लिक ॲज इट इज घेतलेला आहे म्हणजे एक शब्द त्यांनी ठरावात मांडलेला होता तो होता इंडिपेंडंट तो न घेता चेंज करून संविधान सभेने काय घेतलाय डेमोक्रॅटिक घेतलेला आहे लोकशाही घेतलाय स्वातंत्र्याच्या ऐवजी लोकशाही हा शब्द घेतलाय इंडिपेंडेंटचा मराठी शब्द होतो स्वातंत्र्य स्वातंत्र्य घ्या असं नेहरूंच्या ड्राफ्टमध्ये होतं पण संविधान सभेनं स्वातंत्र्य ह्या शब्दाच्या ऐवजी लोकशाही हा शब्द घेतलाय एवढंच एक परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्याला फोकस करा त्यानंतर पुढं ठरावत नसणारा म्हणजे जो न ने पंडित नेहरूंच्या ठरावामध्ये एक शब्द नव्हता कोणता फॅटर्निटी बंधुता हा शब्द प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आला आता मला सांगा बंधुता हा शब्द त्यांच्या ठराविके म्हणजे प्र ठरावात नव्हता पण त्यांच्यात आता आत्ता आपल्या प्रस्तावनेमध्ये दिसतो याचा अर्थ काय संविधान सभेनं तो ॲड केलेला आहे का नंतर ॲड झाला आहे ते बघायचं आहे फक्त लक्षात ठेवा ठरावामध्ये हा शब्द नव्हता उद्दिष्टांच्या ठरावामध्ये नंतर घेण्यात आला आहे आत्ता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला बोललोय की अमेरिकेकडनं काय काही गोष्टी घेतल्यात त्यावेळेस आपण प्रस्ताविका उद्देशपत्रिका बघितलं होतं आणि वी द पीपल आम्ही लोक हे शब्द पण घेतले असं म्हणलो होतो सेम त्याचाच बेस आपल्याला कन्सिडर करून काय म्हणता येईल सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेच्या घटनेमध्ये प्रस्ताविका देण्यात आली होती म्हणजे अमेरिका हा असा देश आहे जिथं पहिल्यांदा प्रियांबल नावाचं काहीतरी गोष्ट आहे प्रस्ताविका उद्देशपत्रिका होती आणि घटना समितीनं हे प्रियांबल आपल्याकडं पण असा असावं ही कल्पना कुठून घेतली अमेरिकेकडून घेतलेली आहे आणि त्याचाच प्रभाव आपल्याला आपल्या प्रियंबलवरती दिसतो त्याचाच एक आ भाग म्हणून आम्ही भारताचे लोक हे जे आपलं वी द पीपल ऑफ इंडिया वी द पीपल किंवा आम्ही लोक हे शब्द आपण कुठून घेतलाय अमेरिकेच्या घटनेमधून घेतलेला आहे एमसीक्यूच्या दृष्टीनं तेही महत्वाचं आहे त्यानंतर महत्वाचं जिथं जिथं महत्वाचं म्हणून दिलेलं आहे याचा अर्थ ते सहजासहजी तुम्हाला कुठं मिळणार नाही किंवा त्यावरती तुम्ही फोकस करावा त्यावरती प्रश्न विचारला गेला किंवा विचारू शकतात की प्रास्ताविका जो आहे जे आपलं प्रियांबल आहे हे आपलं जे कायदे मंडळ आहे कायदे मंडळ म्हणजे कुठं संसदेत काम करतं कायदे मंडळ म्हणजे तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी तुम्ही निवडून दिलेले खासदार जे कायदे तयार करताना चर्चा करतात मतदान करतात आणि कायदे पास करतात प्रस्तावना प्रिंबल हो हे कायदे मंडळाचा अधिकारांचा स्रोतही नाही म्हणजे कायदे मंडळाला प्रियांबलचा उपयोग करून अधिकाराचा स्रोतही म्हणता येणार नाही आणि त्यावर प्रतिबंधही आणता येत नाही म्हणजे कायदे मंडळाला प्रतिबंध आणण्यासाठी प्रियांबलचा उपयोग होत नाही आणि कायदे मंडळाला अधिकार प्राप्त व्हावा म्हणून देखील प्रियांबलचा उपयोग होत नाही हे परीक्षेसाठी खूप महत्वाचं वाक्य आहे आणि सगळ्यात एम सी क्यूसाठी प्रास्ताविका प्रियांबल न्यायप्रविष्ट ना प्र नाही म्हणजे प्रास्ताविकेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधातल्या काही गोष्टी घडल्या प्रास्ताविकेत ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तशा गोष्टी तुम्हाला दिसल्या नाही घडल्या नाही त्याच्या विरोधात तुम्हाला कोर्टात दाद मागता येणार नाही म्हणून हे कसे आहेत नॉन जस्टिसिएबल आहेत म्हणजे हे न्यायप्रविष्ट नाही त्याच्या विरोधात तुम्हाला न्यायालयात दाद मागता येणार नाही एमसी क्यूच्या दृष्टीने या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत प्रास्ताविका काय काय आहे बघा प्रास्ताविकेमध्ये एकदा वाचून घेऊ म्हणजे त्याच्यातले शब्द आपल्याला कळतील आम्ही आम्ही म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक हे पहिलं वाक्य लक्षात ठेवा भारताचे एक सार्वभौम सार्वभौम म्हणजे काय सोरीन समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द आहेत ह्या शब्दांचे शब्दा अर्थ बघायचे आपल्याला लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास म्हणजे आपल्याला आपल्या देशाला कसं आहे आपल्या देशाला सार्वभौम आहे समाजवादी आहे सोशलिस्ट आहे धर्मनिरपेक्ष आहे से, सेक्युलर आहे से, लोकशाही डेमोक्रॅटिक गणराज्य रिपब्लिक एवढं सगळं आपल्या देशाला आहे आणि हे बनवत असताना आपली जी जनता आहे आपले जे नागरिक आहेत यांना काय द्यायचं आहे हो सगळ्यात पहिल्यांदा न्याय द्यायचा आहे इथं लक्ष द्या हां याच्यावरती प्रश्न विचारलाय पहिलं न्याय द्यायचा आहे स्वातंत्र्य द्यायचं आहे समता द्यायचं आहे बंधुता द्यायचं आहे याच्यामधलं सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या कॉन्स्टिट्यूशन तुमच्या प्रियंबलमध्ये काय आहे याच्यावरती प्रश्न विचारलाय सगळ्यात पहिल्यांदा कशाचा उल्लेख आलाय न्यायालयाचा सगळ्या जनतेला काय द्यायचं आहे आपल्याला देशाला असं घडवत असताना जनतेला काय द्यायचं आहे न्याय द्यायचा आहे न्याय किती प्रकारचं द्यायचा आहे तीन प्रकारचं द्यायचा आहे एक आहे सामाजिक न्याय दुसरा आहे आर्थिक न्याय तिसरा आहे राजकीय न्याय त्यानंतर न्याय दिल्याच्या नंतर आपल्याला काय द्यायचंय त्यांना स्वातंत्र्य द्यायचंय कशाचं हो विचाराचं स्वातंत्र्य द्यायचंय त्यांना अभिव्यक्त होण्याचं एक्सप्रेस होण्याचं स्वातंत्र्य द्यायचंय विश्वासाचं श्रद्धेचं आणि उपासनेचं एवढ्या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य त्याला द्यायचंय आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्यांना सगळ्यांना समान दर्जाची आणि संधीची समानता द्यायचे आणि निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे इंडिव्हिज्युअल डिग्निटी व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत जे 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 लाल केले गोल केले त्या सगळ्यांचा अर्थ डिटेलमध्ये बघायचा आणि त्यावरतीच आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत आता ह्याचा डिटेलमध्ये एक अर्थ बघू सगळ्यात पहिल्यांदा समाजवादी म्हणजे सोशलिस्ट धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर आणि एकात्मता इंटिग्रिटी हे शब्द आपल्या ओरिजिनली आपल्या प्रियंबलमध्ये आपल्या प्रस्तावनेमध्ये नव्हते मग ओरिजिनली नव्हते ते आता आहेत ह्याचा अर्थ काय घटना दुरुस्ती झाली आहे कोणती घटनादुरुस्ती करून हे तीन शब्द तुम्ही तिथे ॲड केलेत आत्तापर्यंत आपल्या प्रास्ताविकेत एकच घटना दुरुस्ती केलेली आहे म्हणजे थोडक्यात आपल्या प्रास्ताविकेत एकदाच बदल करण्यात आला आहे तो बदल बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनं करण्यात आला आहे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन मिनी संविधान म्हणतो बेचाळीसव्या घट घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरला ला झाली आणि ह्या घटना दुरुस्तीने आपण तीन शब्द ऍड केलेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता सोशलिस्ट सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे तीन शब्द आपण ॲड केलेले आहेत हे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा त्यानंतर काही वेळा प्रत्येक वेळी ब सेमच शब्द नसतो काही ठिकाणी वरील श्रद्धा या शब्दाऐवजी म्हणजे श्रद्धा हा जो शब्द आहे आपला प्रियंबलमध्ये वाचला या श्रद्धा ह्या शब्दाऐवजी पूजा आणि पूजा हा शब्द वापरला जातो आणि एकात्मता ह्या शब्दाऐवजी कधी कधी अखंडता हा पण शब्द वापरला जातो तिथं कन्फ्युजन नको हे एक्स्ट्रा माहिती तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्यानंतर घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत आता जे प्रियांबल आपण वाचलं जे प्रास्ताविका आपण वाचली याचा जर विचार केला तर आपल्याला ह्याचं चार विभागामध्ये डिवायडेशन करता येईल की पहिला ह्याच्यामध्ये चार महत्वाच्या घटकांमध्ये पहिला घटक आहे की तुमचा अधिकाराचा स्रोत काय घटना जी तयार केली प्रियांबल सुदूर केलं तुम्ही जे तयार केलं याला अधिकार कोणी दिला तुम्हाला हे तयार करण्याचा तर भारतीय जनता हा म्हणजे इंडियन म्हणजे काय इंडियन पीपल सिटीजन बरोबर भारतीय जनता हे तुमच्या अधिकाराचा स्रोत आहे तुम्हाला घटना तयार करण्याचा प्रस्तावना तयार करण्याचा अधिकार कोणी दिलाय कुठून मिळाला आहे तर तो भारतीय जनता हा तुमचा अधिकाराचा स्रोत आहे त्यानंतर दुसरा घटक आहे आपल्याला राज्याचं किंवा आपल्या देशाचं स्वरूप कसं बनवायचं आहे आपल्या देशापुढचे आदर्श काय आहेत आपल्या देशाला आप देशा सार्वभौम बनवायचं आहे समाजवादी बनवायचं आहे धर्मनिरपेक्ष बनवायचं आहे लोकशाही आणि गणराज्य बनवायचं आहे हे देशापुढचे आदर्श आहेत किंवा देशाला या पद्धतीनं घडवायचं आहे त्यानंतर घटनेचा उद्देश काय हे जी घटना आहे प्रियंबल आहे याच्यातून आपल्याला काय साध्य करायचं उद्देश काय तर आपल्या लोकांना काय करायचं आहे न्याय द्यायचं आहे स्वातंत्र्य द्यायचं आहे समता आणि बंधुता ह्या गोष्टी द्यायच्या आहेत आणि चौथा घटक आहे घटनेची स्वीकृती कधी केली आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी इथं थोडा ट्विस्ट आहे आपण स्वीकारली घटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पण त्याचा अंमल कधीपासून सुरू झाला आहे दोन महिन्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमल सुरू झाला आहे म्हणून आपण सव्वीस जानेवारीला रिपब्लिक डे म्हणतो कारण जनतेनं अधिकार दिला जनतेनं अधिकार दिल्यानंतर तुमची राज्यघटना आणि ह्या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत त्याचा अमल ज्या दिवशीपासून सुरू झाला तिथून खरं जनतेचं राज्य सुरू झालं म्हणून आपण सव्वीस जानेवारी एकोणपन्नास सव्वीस जानेवारीला रिपब्लिक डे असं म्हणतो आणि पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असं म्हणतो आलं लक्षात रिपब्लिक म्हणजे काय जनतेनं तयार करून दिलेलं ते जनतेने अधिकार दिला होता म्हणून तुम्ही जनतेच्या अधिकारातून तुम प्रियंबल बनवलं घटना बनवली आणि ती लाव ते स्वीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला पण त्याचा अंमल त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारीला केली एकोणीशे पन्नास ला म्हणून सव्वीस जानेवारीला आपण रिपब्लिक डे म्हणतो वी द पीपल ऑफ इंडिया अडॉप्ट इन अँड गिव्ह टू सेल्फ दिज कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ह्याच्यामधलं महत्त्वाची गोष्ट काय आपण भारताचे लोक आम्ही भारताचे लोक काय करतोय हे प्रियांबल तयार केलं आहे अडॉप्ट करतो आहे आमचं आम्हालाच ते समर्पित करतोय हे तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरं महत्वाचं आपला आता एका एका एक शब्दाचा अर्थ बघायचा आहे त्याच्यामधला शब्द आहे सार्वभौम सवरीन सार्वभौम या शब्दाचा अर्थ मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं मागच्या टॉपिकमध्ये सांगितलं आहे परत की सार्वभौमचा अर्थ काय कोणत्याही बाह्यशक्तीचा प्रभाव किंवा परकीय सत्तेचं आधिपत्य नसणे म्हणजे तुमचे डिसिजन घ्यायला तुम्ही स्वातंत्र्य आहात मोकळे आहात तुम्हाला इंटरनली किंवा एक्सटर्नली कोणीही प्रेशराईज करत नाही किंवा कोणाचा प्रभाव तुमच्यावर नाही याला याचा अर्थ सार्वभौम आहे म्हणजेच आपलं आपले अंतर्गत व बाह्य कारभार स्वतः करण्यास मुक्त व सक्षम असणे आपण स्वतः मुक्त आहोत आणि सक्षम आहोत मग ते इंटरनल आपले कारभार असतील किंवा बाह्य कारभार असतील याच्यामध्ये कोणीही तुमच्यावर प्रेशर आणणार नाही कोणाचा प्रभाव असणार नाही तुम्ही तुमचे स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकता याला सार्वभौम हा शब्द व ह्या सार्वभौम शब्दाचा अर्थ हा आहे ठीक आहे त्यानंतर मग ह्याच्यामध्ये परकीय प्रदेश मिळवणं म्हणजे भारताला आपले आपले स्वतःचे डिसिजन घेण्याचा स्वतःला अधिकार आहे म्हणजे भारत हा आपला आपला सार्वभौम आहे त्याच्यावर इंग्रजांचं राज्य नाही कोणत्याही कोणत्याही सैन्याचं कोणाचंच काही अधिपत्य नाही तो आपले इंटरनली आणि एक्स्टर्नली डिसिजन स्वतः घेऊ शकतो ह्याला भारताची सोरनिटी असं म्हणलं जातं आणि ह्या सोरणी सोरिन किंवा सार्वभौम या शब्दाच्या अर्थामध्ये आणखी एक शब्द आडलेला अर्थ आडलेला आहे की याचा अर्थ परकीय प्रदेश मिळवण्याचा म्हणजे बाहेरचा कोणताही प्रदेश मिळवण्याचा आणि तो भारताचा भाग करण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीस देण्याचा अधिकारही या सोन ह्या शब्दामध्ये समाविष्ट होतो सार्वभौम या शब्दामध्ये समाविष्ट होतो म्हणजे भारत सार्वभौम आहे भारत स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो ते डिसिजन घेताना अंतर्गत किंवा बाहेरगत कोणाचाही प्रभाव त्यांच्यावर नसेल आणि सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय भारत दुसऱ्या दे प्रदेशाचा काही भाग आपला प्रदेशाचा भाग म्हणून घेऊ शकतो किंवा आपला भाग दुसऱ्या प्रदेशाला स्वतःच्या मर्जीनं देऊ शकतो कोणाच्या प्रभाव नसताना याला सार्वभौमत्व किंवा सोहरीन असं म्हणलेलं जातं सरोनचा अर्थ तो आहे त्यानंतर तिसरा शब्द आहे समाजवादी सोशलिस्ट समाजवाद म्हणजे काय सगळ्या ज्या सरकारी मा मालकी आहेत किंवा जे काही सर मालमत्ता आहे ती समाजाच्या मालकीची असावी म्हणजे सरकारच्या मालकीची असावी म्हणजे काय सरकार समाजासाठी काम करतं आहे तिथं प्रायव्हेट प्लेअर खाजगी प्लेयर राहू नये सगळं जे काय आहे ते सरकार स सा... कोणासाठी करतं जनतेसाठी करतं म्हणजे सगळे संसाधनाची साधनं ही जनतेच्या मालकीची असावी त्याबद्दल आहे मुळात समाजवादी हा शब्द ओरिजिनल आपल्या प्रियांबलमध्ये नव्हता हा शब्द बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने ॲड केलेला पहिली गोष्ट आणि प्रस्ताविकेव्यतिरिक्त हा शब्द कुठेही आढळत नाही म्हणजे समाजवाद हा शब्द फक्त तुम्हाला कुठं आढळतो तुमच्या प्रियांबलमध्ये प्रास्ताविकेतच आढळतो राज्यघटनेमध्ये हा दुसरीकडे कुठेही आढळत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रास्ताविकामध्ये जो समाजवादी या शब्दाचा जो अर्थ आहे या शब्दाचा अर्थ कुठंही स्पष्ट केलेला नाही म्हणजे त्याची व्याख्या डिटेलमध्ये कुठेही दिलेली नाही मात्र समाजवादाचा सार काही मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात आधार आधीपासूनच आहे जे मार्गदर्शक तत्वे आहेत डी पी एस पी आहेत मी तुम्हाला बोललोय फंडामेंटल राईट व्यक्तिपुर्त बोलतात डी पी एस पी हे समाजासाठी असलेले आहेत तर डी पी एस पीमध्ये काही डी पी एस पी काही मार्गदर्शक तत्वे हे काय त्या तत्वातून असं लक्षात येतं की समाजवाद आपल्याला तिथं त्या माध्यमातून बघायला मिळतो ज्यावेळेस आपण डी पी एस पी हा टॉपिक बघू त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल म्हणजे समाजवादाचा अर्थ काय उत्पादनाच्या सर्व घटकांचे काय असणं राष्ट्रीयकरण व खाजगी मालमत्तेला <coughs> पूर्ण बंदी अंतर्भूत नाही म्हणजे इथं खाजगी प्लेअर प्रायव्हेट प्लेअर नसतील सगळ्या उत्पादनाचे सगळे साधनं कोणाच्या मालकीचे असतील समाजाच्या मालकीचे असतील म्हणजे समाजासाठी सोसायटीसाठी लोकांसाठी सरकारच सगळे उत्पादन आपल्या हातात घेईल आणि समाजासाठी करेल खाजगी प्लेअरला कम्प्लिटली तिथं बंद असेल पण भारतानं काय केलंय सध्या भारतातच बघितलं तर भारत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचं दोघांचं मिक्सअप आपल्याला भारतात बघायला मिळतं म्हणून याला काय म्हणलं जातं लोकशाही समाजवादाचा स्वीकार आपण केलेला आहे म्हणजे आपण कोणतं समाजवाद फॉलो करतो लोकशाही तिथं खाजगी प्लेअर पण आहेत प्रायव्हेट प्लेअर पण आहेत आणि सरकारी प्लेअर पण आहेत दोघं मिळून आपल्या सक... जे संसाधनाची साधनं आहेत सगळे घटक आहेत तिथं दोघांनाही संधी आहे सरकार पण आहे आणि खाजगी प्लेअर पण आहेत दोघं मिळून करतायत म्हणून आपल्याला आपण कोणतंही कोणती समाज समाजवाद फॉलो करतो लोकशाही समाजवादाचा स्वीकार आपण तिथं केलेला आहे त्यानंतर <laughs> भारतीय समाजाचे उद्दिष्ट मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मेळ घालण्याचा असून त्याचा झुकाव गांधीवाद समाजवादाकडं आहे म्हणजे ही फक्त ओळ लक्षात ठेवा मार्क्सिझम आणि गांधीजम हे दोन वेगवेगळे हे आहेत समाजवादाचे तर आपण काय केले दोन्हीचाही क्लब गांधीवाद गांधींचा समाजवाद काय आणि मार्क्सचा समाजवाद काय या दोन्हींचाही मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे पण जास्त आपण गांधींच्या समाजवाद गांधींनी सांगितलेल्या समाजवादाकडे झुकलेलं दिसतो बस फक्त एवढंच महत्वाचं आहे बाकी ह्याचा काही परीक्षेत रिलेव्हन्स नाही त्यानंतरचा पुढचा शब्द आहे ज्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेला आहेत धर्मनिरपेक्ष सेक्युलर सेक्युलर म्हणजे काय आपण मागच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगितलंय पॉझिटिव्ह सेक्युलरिझम निगेटिव्ह सेक्युलरिजम बरोबर सेक्युलर या शब्दाबद्दल एक सेक्युलर हा शब्द ओरिजनली आपल्या राज्य प्रियांबलमध्ये नव्हता तो बेचाळीसव्या घटना त्यांना ऍड करण्यात आलाय आणि मूळ घटनाकर्त्यांना कलम पंचवीस कलम अठ्ठावीसद्वारे धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्यांनी धर्मनिरपेक्ष हा शब्द जरी लिहिला नसला तरी ज्यावेळेस तुम्ही फंडामेंटल राईटमध्ये आर्टिकल पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे चार आर्टिकल बघाल इथं तुम्हाला कुठंतरी लक्षात येईल की धर्मनिरपेक्षता असणं हे कुठंतरी अपेक्षित होतं आणि ते देण्याचा प्रयत्न ह्या कलमामध्ये दिसतो पण धर्मनिरपेक्षता हा प्रॉपर शब्द आपण कधी आणला बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने आणलेला आहे फंडामेंटल राईटमध्ये आर्टिकल पंचवीसपासून अठ्ठावीसपर्यंतच्या आर्टिकल बघताना आपल्याला लक्षात येईल की राज्यघटने करताना कुठेतरी धर्मनिरपेक्ष राज्य सेक्युलर स्टेट निर्माण करायचं होतं आणि ते त्या आर्टिकलमध्ये आपल्याला दिसेल परीक्षेच्या दृष्टीनं धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे सेक्युलर स्टेट म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्य धर्म म्हणून मानत नाही आपण बोललोय त्याबद्दल की राज्याला सगळे धर्म मान्य असतील धर्म ही संकल्पना मान्य असेल आणि सगळे धर्म धर्म सारखे आहेत कोणता धर्म जवळचा दूरचा नाही किंवा राज्यसंस्थेचा हा एकच धर्म आहे असं काही नाही त्याचाच हा अर्थ आहे आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलाय तसेच कोणत्याही धर्माचा पुरस्कार विरोध भेदभाव केला जाणार नाही म्हणजे जा राज्यसंस्था म्हणून सरकार म्हणून देश म्हणून कोणताही धर्म फार जवळचा पण नाही कोणत्याही धर्माचा विरोध पण केला जाणार नाही कोणत्या धर्माचा पुरस्कार पण केला जाणार नाही हे आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलंय तेच आपण मला इथं परत बघायला मिळतो थोडक्यात असे राज्य जे सर्व धर्माच्या प्रति तटस्थपणाने निष्पक्ष पतेचा भाव ठेवतं म्हणजे तटस्पणा ठेवतं म्हणजे सगळ्यांना सारखेपणा वागतं निष्पक्ष वागतं म्हणजे कोणत्याही धर्माबद्दलचा आकस नाही कटुता नाही काही बाळगायचं नाही तसेच धर्म हे काय आहे हो खाजगी बाब असून प्रत्येकास आपापल्या इच्छेनं धर्माचा स्वीकार प्रचार आचरण करण्याचा अधिकार राहील म्हणजे धर्म ही काय खाजगी बाब आहे सरकार त्याच्यात इंटरफेअर करणार नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणता धर्म स्वीकारायचा आहे त्याचा प्रचार करायचा प्रसार करायचा आहे ते आचरण करायचं हे सगळं तुमच्या मर्जीवरती असेल तसेच संख्याबळाचा विचार न करता सर्व धर्मियांना समान दर्जा प्राप्त असेल कोणत्या धर्माचे किती लोक आहेत याचा विचार न करता कोणता धर्म जास्त लोकांचा आहे कोणता कमी आहे याचा, कम याचा कसलाच विचार न करता राज्यसंस्थेनं सगळ्या सर्वांना सारखा सारखं वागणूक देणं सारखी ट्रीटमेंट देणं यालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात आणि धर्मनिरपेक्षता बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनं आपल्या प्रियांबलमध्ये ॲड केलेला आहे यानंतरचा महत्त्वाचा शब्द आहे लोकशाही डेमोक्रॅसी या लोकशाही शब्दाच्या ऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी उद्दिष्टांच्या ठरावामध्ये कोणता शब्द वापरायला सांगितला होता फ्रीडम बरोबर बरोबर इंडिपेंडन्स हा शब्द स्वातंत्र्य इंडिपेंडन्स हा शब्द वापरा म्हणला होता पण आपण काय घेतला आहे लोकशाही घेतला आहे तर ह्या लोकशाहीचा अर्थ काय होतो हा ग्रीक वर्ड आहे ग्रीक वर्डामध्ये डेमोस म्हणजे लोक आणि करि करिता म्हणजे सत्ता म्हणजे लोकांची सत्ता ह्याच्या त्याचा ग्रीक वर्ड आहे म्हणून तो डेमोक्रेसी वर्डचं हे डिवायडेशन दिलंय त्यांनी त्याला डिकोड करून दिलंय लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही आणि आपल्या सगळ्यांना पाठ असलेली व्याख्या लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये आता महत्वाचं आहे या लोकशाहीचे प्रकार प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय बघा राज्यकारभारात लोकांचा प्रत्यक्ष सहभाग उदाहरण कुठं बघता येईल स्वित्झर्लंडमध्ये म्हणजे तुमचा जो राज्यकारभार आहे राज्याचं तिथं लोकांचा डायरेक्ट प्रत्यक्ष सहभाग असतो आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये अगेन दोन प्रकार पडतात अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही जे आपण मागच्या टॉपिकमध्ये थोडे डिटेलमध्ये बघितलंय की तिथं काय असतं जनताच सगळ्यांना निवडून देते जनतेच्या वतीनं निवडून जाणारे जे प्रतिनिधी आहेत ते सरकारमध्ये असतील ना की जनता असते जनता काय करते आपल्या वतीनं खासदार आमदार निवडून देते ते सरकारमध्ये जाऊन जनतेच्या वतीनं प्रश्न मांडतात म्हणजे जनता इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे सरकारमध्ये असते इथं मात्र प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये मा जन इथं सरकार लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो इथं मात्र जनतेतून निवडून गेलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फत राज्यकारभारात त्यांचा स जनतेचा सहभाग असतो हा मेजर फरक तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये बघायला मिळेल इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये अगेन अध्यक्षीय लोकशाही वेगळी आणि संसदीय लोकशाही वेगळी या दोन गोष्टी तुम्हाला आपण मागच्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत संसदीय लोकशाहीचे जे वैशिष्ट्य होते त्याच्यामध्ये आपण ते बघितलेलं आहे <coughs> इथं बघा निव नियतकालिका निवडणुका म्हणजे रेग्युलर निवडणुका होणं सार्वत्रिक पोळ मतदान म्हणजे आपला युनिव्हर्सल आर्डर फ्रँचायज आर्टिकल तीनशे सव्वीस अठरा वर्षाच्या पुढच्या मतदान करता येणं म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मतदान कायद्याचं राज्य रूल ऑफ लॉ व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे स्वतंत्र न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे सगळे फीचर लोकशाहीचे दोतक आहेत म्हणजे आपल्याकडं लोकशाही आहे हे कशातनं दिसतं त्यांच्या अठरा वर्ष पूर्ण झालेत कसलाच भेदभाव न करता त्यांना सगळ्यांना मतदान करता येतं हे लोकशाहीचं प्रथक आहे नि रेग्युलर निवडणुका होणं म्हणजे पाच वर्ष झाले की नवीन लोकांना संधी देण्यासाठी परत निवडणुका रेग्युलरली घेणं हे लोकशाहीचं प्रतिक आहे कायद्याचं राज्य राज्य कायद्याप्रमाणे चालेल रूल ऑफ लॉ कायद्यानुसार राज्य चालेल व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लक्षात येतं हे लोकशाहीचे दोत्योक आहेत बरोबर आणि व्यापक अर्थानं राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक व आर्थिक लोकशाहीचाही समावेश म्हणजे लोकशाही या शब्दामध्ये नुसत्या राजकीय लोकशाहीचा सा समावेश होत नाही तर आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीचा सा देखील सहभाग तुमच्या लोकशाही या शब्दामध्ये होतो तर हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण लोकशाही या शब्दाबद्दल कुठं ना कुठं डेमोक्रेसीबद्दल तुम्हाला प्रियांबलमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तसा क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे तो वर्ड काय आणि त्याचा अर्थ काय याच्यावरती क्वेश्चन पुन्हा पुन्हा विचारलेला आहेत हा एक आयोगाचा आवडता शब्द आहे गणराज्य रिपब्लिक रिपब्लिकबद्दल पुन्हा पुन्हा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पण स्वातंत्र्य मिळाल्यानं पासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत आपल्यावर वसाहतीचं राज्य होतं वसाहतीचं स्वातंत्र्य होतं म्हणजे डोमिनियन स्टेटस होतं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ज्यावेळेस आपण आपल्या राज्यघटनेचा अंमल सुरू केला त्यानंतर मात्र भारत काय झाला प्रजासत्ताक गणराज्य झाला म्हणजे गणराज्य म्हणजे रिपब्लिक प्रजासत्ताक प्रजेची सत्ता सुरू झाली प्रजेनं तयार करायला लावलेलं आपण राज्यघटना स्वीकारली राज्यघटनेचा अंमल सुरू केला आणि त्या राज्यघटनेनुसार आपले लोकशाही आपलं सरकार सुरू झालं आणि त्याच्यामध्ये दे जो देशाचा प्रमुख आहे गणराज्य ह्या शब्दाचा अर्थ काय होतो जो देशाचा प्रमुख आहे देशाचं प्रमुख पद प्रमु आहे ते सर्वांसाठी खुला असेल हा पहिला अर्थ असतो आणि दुसरा अर्थ आहे की देश सर्वसामान्य नागरिक हा देशाचा सर्वोच्च पद भोगू शकतो म्हणजे सर्वसामान्य नागरिक राष्ट्रपती बनू शकतो ह्या दोन शब्दांचा अर्थ आहे गणराज्य म्हणजे इथं बघा गणराज्याचे परत त्यांनी डिवायडेशन सांगितलंय की कोण सर्वोच्च आहे हो जनता सर्वोच्च आहे कोणताही विशेष अधिकार वर्ग नाही म्हणजे सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट आहे कोणीही विशेष आणि कोणीही अविशेष असं काहीच नाही सगळे सारखे आहेत सार्वजनिक कार्यालये जे पब्लिक ऑफिस आहेत सार्वजनिक कार्य सर्वांना विना भेदभाव खुले आहेत सगळ्यांना कसलाच भेदभाव न करता सार्वजनिक कार्यालयामध्ये सरकारी ऑफिसेसमध्ये एंट्री असेल राष्ट्रप्रमुख जे जे हे वंश परंपरेनं येत नाहीत आपल्याकडे जे राष्ट्राचे प्रमुख आहेत त्याला आपण राष्ट्रपती म्हणतो तुम्ही जर ब्रिटनकडे गेलात तर राष्ट्रप्रमुख हे वंश परंपरागत राजा किंवा राणीच्या घरात नेतात येतात आपल्याकडे तसं नाही राष्ट्राचा प्रमुख हा वंश परंपरागत नाही तर लोकांकडून ठराविक कालावधीसाठी निवडून दिले जातात यालाच प्रजासत्ताक किंवा रिपब्लिक असं म्हणलं जातं प्रजासत्ताक आणि रिपब्लिक प्रजासत्ताक आणि गणतंत्र आपलं गणराज्य हे दोन्ही एकमेकाला अल्टरनेटिव्ह वर्ड आहेत तिथं गोंधळून जाऊ नका युनायटेड किंगडम अमेरिक इंग्लंडमध्ये काय होतं राजा राणी वंश परंपरेने पद धारण करतात आणि आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती पाच वर्षाकरता लोकांकडून कसे निवडले जातात अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे जात नाही तुम्ही राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही तुमच्या वतीनं निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात आपण संसद टॉपिक बघताना डिटेलमध्ये ते बघूयात ठीक आहे त्यानंतर न्याय जस्टिस आपण बघितलंय आपल्या प्रियांबलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लोकांना काय आहे आपल्याला न्याय द्यायचा आहे किती प्रकारचा द्यायचा आहे तीन प्रकारचा तर मग न्याय जस्टिस या शब्दाचा अर्थ काय होतो न्याय देणं म्हणजे काय समाजाचं सर्वांगीण कल्याण सगळ्या अँगलनं कल्याण करायचं असेल व्यक्तीचं व्यक्तिगत हित यात समवय म्हणजे न्याय म्हणजे काय समाजाचं सगळ्यात सगळ्या समाजाचं सर्वांगीण कल्याण करत असताना प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिगत हित याचा समन्वय म्हणजे सगळ्या व्यक्तींचं व्यक्तिगत हित पण जोपासलं पाहिजे ते व्यक्तिगत हित जोपासताना समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे दोन्ही ज्यावेळेस एकत्र होतं त्यावेळेस न्याय होय त्याचा अर्थच न्याय देणं असा होय असं म्हणलं जातं आणि न्याय ही संकल्पना मग न्याय आर्थिक सामाजिक राजकीय हे तिन्ही पद्धतीचे न्याय आपल्या लोकांना आपल्या भारतीय जनतेला आपल्याला द्यायचे आहेत हे न्यायाचं तत्व आपण कुठून घेतलंय तर रशियन राज्यक्रांती रशियन क्रांतीकडनं एकोणीसशे सतराच्या आपण हे घेतलेलं आहे रशियाकडनं हे घेतलेलं आहे सामाजिक पद्धतीचा न्याय द्यायचा आर्थिक आणि राजकीय पद्धतीचा न्याय आपल्याला देण्याचा आपल्याला सांगितलेलं आहे आणि ह्या तीन पद्धतीचा न्याय देण्यासाठीच्या गोष्टी आपल्याला कुठं डिटेलमध्ये बघायला मिळतात मूलभूत हक्कांमध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये देखील वेगवेगळ्या वेग तरतुदीमध्ये वेगवेगळ्या वेग 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 आर्टिकलमध्ये आपल्याला ह्या तीनही पद्धतीनं आपण आपल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे दिसण्याचा प्रयत्न आपल्याला तिथं मिळतो त्यामुळे फंडामेंटल राईट टॉपिक शिकताना किंवा डी पी एस पी टॉपिक शिकताना आपण कसं आपल्या भारतीय जनतेला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय देतोय हे खूप डिटेलमध्ये आपल्याला तिथं बघायला मिळेल तो टॉपिक आता उद्याच आहे त्यावेळेस आपल्याला तिथं ते पाहायला मिळेल ठीक आहे <coughs> सामाजिक न्याय म्हणजे काय याचा सगळ्यात अर्थ काय सर्व नागरिकांना समान वर्तवणूक प्रदान करणे म्हणजे सामाजिक विषमता निर्मूलन हा येतो म्हणजे काय सामाजिक न्याय म्हणजे काय सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट देणं समाजाचे तुम्ही घटक आहात तर सगळ्यांना सारखी वागणूक देणं कोणालाही समाजाच्या घटकांचा घटकांचा विचार करत असताना भेदभाव न करणं सगळे समाजासाठी सारख्या याच्यावरती आहेत हे सांगणं आणि सामाजिक न्यायाचा हेतू काय आहे काय करायचं आहे सामाजिक विषमता आपल्याला दूर करायची आहे सामाजिक विषमतेचं निर्मूलन करायचं आहे आणि सामाजिक न्याय देण्यासाठी जे मी तुम्हाला सांगितलं की न्याय तीन पद्धतीचा आणि तो देण्यासाठी आपण काही फंडामेंटल राईट आणि डी पी एस पी मध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघता येईल तर सामाजिक न्याय कोणत्या कोणत्या कलमातून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे कलम पंधरा त्यावेळेस आपण बघू फंडामेंटल राईटमध्ये कलम सतरा कलम तेवीस कलम अडोतीस कलम त्रेचाळीस हे सगळे कलम ज्यावेळेस आपण अभ्यासू त्या या प्रत्येक कलमाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की इथं आपण आपल्या जनतेला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे त्यानंतर आर्थिक न्याय श्रीमंत आणि गरीब ही जी भेद हा जो भेद आहे ही जी दरी आहे की श्रीमंत लोक श्रीमंतच होत चालत गरीब लोक गरीबच होत चालेत ही आर्थिक विषमता ही आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आपल्याला आर्थिक न्याय द्यायचा आहे अगेन तेच श्रीमंत आणि गरीब दोघांना समान वागणूक आणि त्या दोघांमधली जी दरी आहे ती कमी करण्याच्या उद्देशानं देशाच्या संपत्तीचं समप्रमाणात वाटप व त्यासाठी संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे म्हणजे सिम्पल ज्यावेळेस मी तुम्हाला डी पी एस पी सांगेल डी पी एस पीमध्ये मध्ये मी तुम्हाला आर्टिकल तीनशे एकोणचाळीस बी आणि आर्टिकल तीनशे एकोण सॉरी एकोणचाळीस सी एकोणचाळीस बी आणि एकोणचाळीस सी बद्दल बोलेल एकोणचाळीस बी हा वितरणात्मक न्याय डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसबद्दल बोलतो एकोणचाळीस सी हा पुनर्वितरणात्मक न्याय रिडिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसबद्दल बोलतो ते तुम्हाला मी डिटेलमध्ये त्या त्यावेळेस सांगेल त्यावेळेस आपण ते बघूयात संपत्तीचं म्हणजे समप्रमाणात वाटप आणि त्यासाठी संपत्तीचं विकेंद्रीकरण करणं आणि आपण आर्थिक न्याय आपल्या जनतेला कसं देतोय ह्यासाठीचे जे काही आर्टिकल आपण अभ्यासल्यानंतर लक्षात येतं की आपण आपल्या जनतेला आर्थिक न्याय ह्या आर्टिकल थ्रू देतो ह्या कलमां थ्रू देतो ते कलम कोणते कोणते आहेत कलम अडतीस कलम एकोणचाळीस आणि कलम चाळीस आता बघा तुम्हाला सांगितलं की डी पी एस पी म्हणलं डी पी एस पी किंवा आपले मार्गदर्शक तत्त्वे म्हणलं की एक आर्टिकल कुठून सुरू होतील छत्तीस ते एक्कावन्न मग हे सगळे आर्टिकल अडुतीस एकोणचाळीस चाळीस हे आहेत ह्याचा अर्थ काय हे आपण ज्यावेळेस डी पी एस पी हा टॉपिक बघू तिथं खूप डिटेलमध्ये आपल्याला कळेल की आपण आर्थिक न्याय काय पद्धतीनं तिथं देत आहोत आता यामध्ये एक बेसिक गोष्ट तुम्हाला लगेच थर्टी नाईन बी आणि थर्टी नाईन सी लगेच सांगून देऊयात आर्टिकल एकोणचाळीस बी वितरणात्मक न्याय याला डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस असं म्हणलं जातं म्हणजे काय सांगितलंय की गरीब आणि श्रीमंताचा भेद या दोघांमधली दरी एक कमी है है। तुम्हाला एकमेकापासून कमी करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल जे सरकार घटक आहेत ते समसमान वाटावं लागेल म्हणजे काय समजा आपण कन्सिडर करूयात ए हा शेतकरी याच्याकडे शंभर एकर जमीन आहे बी आणि सी हे याच्याकडं कामगार म्हणून काम करतात यांच्याकडे स्वतःची जमीन नाही पण कडे हे कामगार म्हणून काम करतात मग बी आणि सी न आयुष्यभर काम करायचं त्यांच्या लेकरांनी त्यांच्या नात्याने सगळ्यांनी ह्याच्याकडेच काम करत राहायचं म्हणजे हा वरचेवर श्रीमंत होत जाणार शंभर एकरमध्ये जे काही कमोल मेहनत ह्या लोकांची जे काही कमोल ह्याच्यातून ह्याची शंभरची एकशे दहा होईल एकशे पंधरा होईल एकर हे वाढत जाईल हे मात्र फक्त मूल मुजुरी करून राहतील मग असं केलं तर गरीबांनी श्रीमंतातला भेद दूर होणार नाही दरी कमी होणार नाही त्यावेळेस सरकार काय करतं आर्टिकल एकोणचाळीस बी चा उपयोग करून वितरणात्मक न्यायाचा उपयोग करून सरकारनं काय केलं तुमचा जो संपत्ती मा मालमत्ता अधिकरणाचा हक्क आहे मालमत्ता पाळण्याचा राईट टू प्रॉपर्टी आहे तो राईट टू प्रॉपर्टीचा अधिकार त्यांनी काय केला फंडामेंटल राईटमधनं काढून टाकला कारण फंडामेंटल राईटमधनं काढून टाकून त्यांनी काय केला तो लिगल राईट केला तो कायदेशीर हक्क केला हे करण्यामागचं कारण काय होतं समजा मला ही शंभर एकर जमीन ए मधली आहे आणि एकडं आहे बी आणि सीकडं काहीच नाही आणि मला समप्रमाणात सगळ्यांना वाटून द्यायची असेल तर काय करावं लागेल ह्याची शंभर एकर घेऊन या तिघांना तेहतीस तेहतीस जवळपास तेतीस एकर काहीतरी गुंडे वाटून द्यावे लागेल मग असं केल्याच्या नंतर सगळ्यांना समान वाटप होईल पण मला सांगा याची शंभर एकर जमीन काढून घेतल्यानंतर हा काय म्हणेल राईट टू प्रॉपर्टी प्रॉपर्टी जपणं प्रॉपर्टीचा अधिग्रहण करणं हा माझा काय आहे फंडामेंटल राईट आहे मूलभूत हक्क आहे आणि माझ्या मूलभूत हक्काला जर हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जातो हे असं झालं होऊ शकलं असतं म्हणून काय केलंय की याचा फंडामेंटल राईट right जो होता संपत्तीचा हक्क तो काढून काय केलाय तो लिगल राईटमध्ये right टाकलाय सरकारनं काय केलं तो फंडामेंटल राईट right काढला घटना दुरुस्ती केली तो राईट काढून फंडामेंटल राईटमध्ये काढून लिगल राईटमध्ये तीनशे एमध्ये टाकून दिला म्हणजे आता आम्ही तुझी शंभर एकर जमीन घेऊ या दोघांना तुला लत्तीमच्या तिघाला समान वाटप करून देऊ आणि तुला जरी केस लढवायचा तुझा डायरेक्ट सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टात तुला जाता येणार नाही कारण हा तुझा आता फंडामेंटल राईट राहिला नाही आम्ही काढून तो लिगल राईटमध्ये केलाय तू कोर्ट कचेरी कर पण आम्हाला समान सो, सो, काय करावं लागेल जे संसाधन आहे त्यांचं समान वाटप करावं लागेल आम्ही ए बी सी या तिघांमध्ये समान वाटप केलं याला म्हणतात थर्टी नाईन बी एकोणचाळीस बी वितरणात्मक न्याय आता या तिघांना समान जमीन वाटून दिल्या समजा याच्याकडे एकशे वीस एकर जमीन होती आपण यांना चाळीस यांना चाळीस आणि यांना चाळीस दिली ठीक आहे हे आहेत पुण्यामध्ये यांनी मस्त ऊस लावला यांना वर्षाच्या काठी शंभर करोड रुपये मिळतात हे आहेत विदर्भामध्ये यांनी कापूस लावला याला वर्षाच्या कोटी कुठं तर दोन करोड रुपये मिळतात आणि हे हे आहेत नाशिकमध्ये यांनी द्राक्ष लावले यांना वर्षाच्या कोटी कुठेतरी चाळीस करोड मिळतात मला सांगा सगळ्यांना जम जमीन सारखी आहे थर्टी नाईन बी एकोणचाळीस बीचा उपयोग करून वितरणात्मक न्यायाचा उपयोग करून आपण सगळ्यांना सारखी जमीन करून दिली सरकारनं सगळ्याला सारखी वाटली सगळ्यांना सारखा दिला पण इन्कम सारखा आहे का त्या समान जमिनीतून सारखं उत्पन्न मिळत आहे का नाही परत उत्पन्नामध्ये भेदभाव झाला उत्पन्नामध्ये दरी निर्माण झाली मग ह्याच्यातून पण परत तुमची गरिबी आणि श्रीमंती ही दरी वाढणारच आहे मग अशा वेळेस सरकार काय करतं उत्पन्न जरी जास्त असलं तरी सरकार थर्टी नाईन डी सरकारला राज्यघटनेनं एकोणचाळीस थर्टी एक एक नाईन सी एकोणचाळीस क एकोणचाळीस सी दिलेला आहे पुनर्वितरणात्मक न्याय रिडिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस मग सरकार म्हणतं जो जास्त पैसे जास्त इन्कम कमवेल त्याला जास्त टॅक्स लागेल आपल्याकडे कशी आहे प्रगतीशील कर प्रणाली आहे आपल्याकडे टॅक्स कसा लावला जातो जास्तीत जास्त इन्कम त्याला जास्त टॅक्स लावण्यात येतो मला सांगा शंभर करोड एकाचं इन्कम आहे दोन करोड एकाचा आहे आणि चाळीस करोड एकाचा आहे जो शंभर करोड आला आहे याच्याकडून जास्त टॅक्स घेतला जाईल बरोबर जो दो दोन करोड आहे त्याला जवळपास काहीच लागणार नाही पण जो चाळीस करोडचा आहे त्याच्याकडून पण जास्त घेतला जाईल या दोघांकडून जो दो ज्या टॅक्स घेतला आहे याच्यासारखे जे गरीब आहेत यांना सरकार वेगवेगळ्या योजनामार्फत वेगवेगळ्या स्कीम मार्फत शिक्षणावर आरोग्यावर रस्ते लाईट पाणी ह्या सगळ्यावर खर्च करेल म्हणजे सरकारकडं टॅक्समधून जो पैसा येतो तो, तो कोणाकडून येतो ज्यांचं जास्त इन्कम आहे म्हणजे इथं ह्याच्यानुसार ए एकचं जास्त इन्कम आहे सीचं जास्त इन्कम आहे या दोघांकडनं सरकार जास्त टॅक्स घेईल आणि यांच्याकडून जे टॅक्समधून पैसे आलेले आहेत ते गोरगरीब जनतेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून स्कीममधून शिक्षणावर आरोग्यावर वेगवेगळ्या गोष्टीवर खर्च करेल याचाच सरळ सरळ अर्थ काय होतो की पुनर्वितरणात्मक न्याय ज्यांच्याकडून जास्त इन्कम आहे त्यांच्याकडून जास्त टॅक्स घ्यान गोरगरीब जनतेपर्यंत वेगवेगळ्या योजनेमार्फत पोहोचा यालाच म्हणलं जातं आर्टिकल एकोणचाळीस मधला बी आणि एकोणचाळीस मधला सी थर्टी नाईन बी आणि थर्टी नाईन सी वितरणात्मक न्याय आणि पुनर्वितरणात्मक न्याय हे करून सरकार काय करण्याचा प्रयत्न करत आहे लोकांना आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे आता कळालं तुम्हाला ह्याचा अर्थ डिटेलमध्ये त्या टॉपिकला शिकणार होतो पण ठीक आहे आता डिटेल घेतले तर तिथं आपण थोडंसं पिढ कव्हर करता येईल ठीक आहे त्यानंतर पुढचा आहे राजकीय न्याय राजकीय न्याय म्हणजे काय तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस हे आर दोन आर्टिकल बघले की राजकीय न्याय करतो तीनशे पंचवीस काय म्हणतं कसलाच भेदभाव न करता ज्याच्या अठरा वर्ष पूर्ण झालेत त्याला मतदार यादीमध्ये नाव टाकता येईल मतदार यादीत नाव नोंदवता येईल इथं कसला भेदभाव आहे का म्हणजे पॉलिटिकल इक्वेलिटी सगळ्यांना राजकीय पॉलिटिकल न्याय आहे सगळ्यांना कुठलाही राहू द्या कन्याकुमारीचा राहू द्या गुजरातचा राहू द्या महाराष्ट्राचा राहू द्या तेलंगणाचा राहू द्या कुठलाही द्या ज्याचे अठरा वर्ष पूर्ण आहेत त्याला कसलाच भेदभाव न बाळगता तुम्हाला तीनशे पंचवीस आर्टिकलचा उपयोग करून त्याचं मतदार यादीत नाव नोंदवावं दाखल नोंदवता येतं आणि ज्याचं मतदार यादीत नाव आहे तीनशे सव्वीस आर्टिकल सांगतं अठरा वर्ष ज्याचे पूर्ण झालेत आणि मतदार यादीत ज्याचं नाव आहे हो, त्याला मतदान करता येतं मग तो भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यातला असला तरी हे काय दाखवतं की सगळ्यांना सारख्या पद्धतीनं राजकीय न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यांना निवडणुकीत थांबता येतं त्या निवडणुकीसाठी जे काय वयाच्या मर्यादा आहेत तेवढ्या पूर्ण केल्या की तुम्हाला सगळ्यांना निवडणुकीत सहभाग घेता येतो मतदानात सहभाग घेता येतो हे राजकीय न्याय देण्याचा राजकीय न्याय म्हणजे याचा अर्थच ते आणि कलम तीनशे सव्वीस नुसार प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार करणं म्हणजे राजकीय न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत हे आपल्या लक्षात येतं स्वातंत्र्य लिबर्टी स्वातंत्र्याचा अर्थ काय होतो कोणत्याही व्यक्तीच्या जे काही कृती आहेत त्याच्यावर काही बंधन घालू नका त्यांना त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रत्येक व्यक्तीला आपापल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी संधी आहेत आणि त्या संधी ते स्वीकारत असतात त्या संधींचा ते, ते, ते उपयोग करत असताना राज्यसंस्थेनं किंवा कोणी त्याच्यावर बंधन न घालणं त्याच्या त्याच्या गोष्टी त्याला करू देणं याचा अर्थ स्वातंत्र्य आहे प्रास्ताविकेमध्ये आपण स्वातंत्र्य देण्याचा विचार केला को नागरिकांना कोणता कोणता प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अभिव्यक्त होण्याचा अभिव्यक्त म्हणजे भाषण करण्याचा अभिव्यक्त होण्याचा क विश्वास ठेवण्याचा कोणत्याही श्रद्धा कशावरही श्रद्धा ठेवण्याचा आणि उपासना या सगळ्यांचं स्वातंत्र्य आपण देण्याचं आपण कशात सांगितलेल्या आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी घटनेत मूलभूत हक्कांच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे ज्यावेळेस आपण आपल्या धर्म धर्माच्या स्वातंत्र्याबद्दलचे आर्टिकल आहेत ला ला, ने ने ते बघू म्हणजे प्रत्येकाने कोणता धर्म फॉलो करावा कोणती उपासना करावी श्रद्धा करावी कोणत्या धर्माचं पालन करावं प्रसार करावा या सगळ्या गोष्टी प्रचार करावा या सगळ्या गोष्टी आपल्याला फंडामेंटल राईट या टॉपिकमध्ये आहे तिथं बघितल्यानंतर कळतं की आपण हे जे काही एवढे जे आपण विचाराचा अभिव्यक्त होण्याचं विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या त्या फंडामेंटल राईट टॉपिकमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या त्या आर्टिकलमध्ये ते बघता येईल त्याच्या अंमलबजावणी आपल्याला मूलभूत हक्कामध्ये बघायला येतात फक्त हे जे काही स्वातंत्र्य आहेत हे अमर्यादात नाही तुम्हाला स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही काही पद्धती मनमानी पद्धतीने वागू शकत नाही त्याच्यावर काही क्वालिफाईड लिमिटेशन आहेत गुणात्मक निर्बंध त्याच्यावर लादलेले आहेत ते निर्बंध काय ते, 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 ते आर्टिकलमध्ये ज्यावेळेस आपण फंडामेंटल राईट टॉपिक शिकू प्रत्येक आर्टिकलच्या खाली काही मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये ते दिलेले आहेत ते आपण तिथं तिथं बघू ठीक आहे त्यानंतरचा पुढचा महत्वाचा केवड आहे टॉपिकचा समानता इक्वॅलिटी म्हणजे समानता म्हणजे काय सगळे सारखे कोणी कमी नाही कोणी जास्त नाही कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही कोणता गट फार विशेष आहे कोणता फार अति कमी विशेष आहे असं काहीच नाही कोणत्याही गटास कोणत्याही विशिष्ट गटास विशेष अधिकार उपलब्ध नसणे म्हणजे सगळ्याला सारखेपणाची वागणूक आहे प्रस्ताविकेमध्ये आपण जे सगळे नागरिक आहेत त्यांना काय देण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येकाला दर्जा आणि संधीची समानता देण्याचा आपण समानता देण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक नागरिकाला पण कोण कशाची समानता प्रत्येकाला दर्जाची आणि संधीची समानता देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये काय काय येतं नागरी समानता राजकीय समानता आणि आर्थिक समानता ह्या तिन्हीचा समावेश केलेला आहे थ, 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 के नागरी समानता म्हणजे सिव्हिल इक्वॅलिटी असे काही आर्टिकल आहेत असे काही कलम आहेत जे कलम वाचल्यानंतर सगळे नागरिक देशासाठी सगळे नागरिक सारखे आहेत त्यांच्यात भेदभाव केला जाणार नाही हे कळतं त्याला नागरी समानता म्हणतात असे काही आर्टिकल आहेत राजकीय समानता तीनशे पंचवीस आणि तीनशे सव्वीस सगळ्यांना सारखेच लागू होतात ना अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तर ते राजकीय समानता आणि आर्थिक समानता आर्थिक समानतेसाठी म्हणजे हे सगळे आपण ज्यावेळेस पुढचे दोन टॉपिक बघू फंडामेंटल राईट फंडामेंटल ड्युटीज ह्या टॉपिक बघत असताना आपल्याला राजकीय समानता आपण कशी दिली आर्थिक समानता कशी दिली नागरीय समानता कशी देण्यात आली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या त्या टॉपिकमध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघता येतील <coughs> बघा तरी इथं त्यांनी उल्लेख केला आहेच नागरी समानता सिव्हिल इक्वॅलिटी सांगणारे कोणते आर्टिकल आहेत कलम चौदा उदे स, उदे ते अठरा आता उद्या स उद्या आपल्याला फंडामेंटल राईट सुरू करावं लागेल त्यावेळेस कलम चौदा ते कलम अठरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा याच्यामध्ये सगळे नागरिक सारखे आहेत हे सांगणारे सगळे कलम आहेत याच्यामध्ये तुम्हाला कलम प्रत्येक कलम असल्यानंतर लक्षात येईल इथं सगळे नागरिक सारखे आहेत हे दिसतं म्हणून ह्याला नागरी समानता म्हणतात राजकीय समानता कलम तीनशे पंचवीस आणि तीनशे सव्वीस हे बोललोय आपण तीनशे पंचवीस म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालेत मतदार यादीत नाव घेता हो येतं कसलाच भेदभाव नाही अठरा वर्ष पूर्ण झालेत मतदार यादीत नावालय मतदान करता येतं फक्त अठरा वर्ष पूर्ण होणं ही अट आहे तो कोणत्या कास्टचा आहे कोणत्या रिलीजनचा आहे काय सेक्स आहे काहीच घेणं देणं नाही त्याच्यावरून भेदभाव करता येणार नाही ना म्हणजे आपण राजकीय समानता तिथं देण्याचा प्रयत्न करतोय आणि आर्थिक समानता कलम एकोणचाळीस आत्ता मी तुम्हाला सांगितलं एकोणचाळीस बी एकोणचाळीस सी एकोणचाळीस डी हे खूप महत्वाचं आहे एकोणचाळीस डी काय म्हणतं मनरेगा आठवलं पाहिजे मनरेगामध्ये काय सांगितलंय पुरुष असो का महिला असो तुम्हाला मनरेगाच्या अंतर्गत रोजगार मिळेल आणि रोजगार नाही मिळालं तरी त्या रोजगाराचं तुम्हाला पैसे मिळतील आणि हे पैसे दिले जात असताना पुरुष महिला यांना सारखेपणानं वागणूक दिली जाते दोघांना समान दर्जाचं काम आहे दोघांना समान तासांचं काम आहे आणि समान तासांचं काम करत असताना दोघांना समान वेतन आहे महिला म्हणून कमी पुरुष म्हणून जास्त असं काहीच नाही दोघांना समान काम आहे समान तेवढंच वेळ आहे आणि समान वेतन आहे ह्याचा अर्थ काय आर्टिकल थर्टी नाईन डी म्हणलं की समान म्हणजे महिला आणि पुरुष दोघांना समान वेतन हे थर्टी नाईन डी मध्ये आपल्याला बघायला मिळतं ते आपल्याला ज्यावेळेस आपण आर्टिकल एकोणचाळीस बघू कशाच्या अंतर्गत येईल तो डी पी एस पी टॉपिकच्या अंतर्गत येईल त्यावेळेस डिटेलमध्ये बघता येतं आणि ते देणं म्हणजे आर्थिक समानता आपण देतोय असं म्हणण्याचा त्याचा उद्देश आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा शब्द आहे बंधुता फॅटर्निटी हा शब्द कुठं नव्हता ठराव उद्दिष्टांच्या ठरावामध्ये नेहरूच्या नव्हता नंतर हा कुठं आपल्या प्रास्ताविकेमध्ये आहे बंधुता ह्या शब्दाला एवढं का महत्व दिलंय काय म्हणतोय बघा जात भाषा धर्म याच्या पलीकडे जाऊन कोणाची जात काय भाषा काय धर्म काय यांच्या कुठंतरी पलीकडे जाऊन आपण सर्व भारत मातेचे लेकर आहोत म्हणजे आपण इंडियन सिटीझन आहोत भारताचे नागरिक आहोत ही भावना ही बंधुभावाची भावना प्रगल्भित करणं गरजेचं आहे घटनेत एकेरी नागरिकत्वाच्या माध्यमातून ही बंधुता संवर्धित करण्याचा प्रयत्न केला आहे घटनेत एकेरी नागरिकत्व का दिलंय त्याही वेळेस मी बोललो होतो आताही बोले एकेरी नागरिकत्वामुळं ही भावना वाढेल की आम्ही सगळे सारखे आहोत कोणत्याही राज्याचं असू द्या काहीही भाषा बोलू द्या कोणतीही जात धर्म असू द्या कोणतंही अन्न अन्न खा वेगळा असू द्या किंवा त्यांचे डान्स फॉर्म वेगळं असू द्या सणवार वार असू द्या आम्ही भारतमातेची लेकर आहोत आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि आम्ही एक आहोत हे कशाच्या माध्यमातून दिसतं एकेरी नागरिकत्वाच्या माध्यमातून दिसतं बंधुता यामुळं तिथं शब्द ॲड केलेला आहे कुठंतरी आपल्या देशाची एकता एकात्मता हे सगळं बंधुतेमध्ये ॲड करणे आणि कलम एकवीस जे आहे प्रास्ताविकेत हे कलम एक्कावन सॉरी कलम एकवीस नाही कलम एक्कावन्न ए कलम एक्कावन्न हे कशाबद्दल आहे फंडामेंटल ड्युटीज तुमचे मूलभूत कर्तव्याबद्दल आहे या कर्तव्यामध्ये एक कर्तव्य आहे त्याच्यामध्ये देखील सांगितलेलं आहे की जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीस लावण्यासंदर्भात काही गोष्टी दिलेल्या आहेत ते तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की जनतेमध्ये आपल्या बंधुभाव वाढला पाहिजे सामंजस्य वाढलं पाहिजे एकमेकाबद्दलचा आदर वाढला पाहिजे हे आपल्याला आर्टिकल एकावन्न मध्ये सुद्धा दिलेलं आहे फंडामेंटल ड्युटी टॉपिक बघताना आपण खूप डिटेलमध्ये ते बघणार आहोत कलम एकावन्न मध्ये सुद्धा वसुदैव कुटुंबकम सर्व जग एक कुटुंब हीच संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे अगेन हे सगळे एक आहोत सगळं विश्व एकच कुटुंब आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे बंधुभाव जास्त वाढवण्यासाठीच्या ह्या जा गोष्टी कुठं कुठं बघायला मिळतात तर कलम एकावन मध्ये देखील बघायला मिळतात पुढील दोन गोष्टींच आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करायचा आहे आपल्याला आम्ही भारताचे लोक भारताच्या लोकांना काय निर्धार करायचा आहे तर ह्या दोन गोष्टीतून आपली बंधुता प्रवर्तित करण्याचा वाढवण्याचा निर्धार करायचा आहे ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत व्यक्तीची प्रतिष्ठा प्रत्येक व्यक्तीला एक डिग्निटी असते व्यक्तीची प्रतिष्ठा मी माझी मी तुमची प्रतिष्ठा पाळली तरीच तुम्ही म्हणजे पाळणार आहात असंच पर्याने एकमेकाची प्रतिष्ठा पाळत गेलात तर देशाची एकता आणि एकात्मता वाढते वृद्धिंगत होते हे सांगायचं आहे व्यक्तीची प्रतिष्ठा घटनाकारांना सर्वात जास्त महत्त्वाची वाटली कारण व्यक्तीच्या प्रतिष्ठेला डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल महत्त्व दिलेलं आहे कारण व्यक्तीची प्रतिष्ठा प्रत्येक व्यक्तीनं पुढच्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा जर आदर केला तरच एकमेकामध्ये सामंजस्य वाढेल बंधुभाव वाढेल आणि हा बंधुभाव असाच वाढत गेला तर याच्यामधून देशाची एकता आणि एकात्मता टिकून राहील हेच आपल्याला महत्त्वाचं वाटतं म्हणून देशाची एकता आणि एकात्मता टिकवण्यासाठी घटनाकार जे होते राज्यघटना ज्यांनी लिहिली त्यांना सगळ्यात महत्त्वाचं काय वाटलं व्यक्तीच्या प्रतिष्ठेला जास्त महत्त्व द्यावं असं वाटलं आणि त्यांनी ते दिलेलं आहे फंडामेंटल राईट डी पी एस पी आणि फंडामेंटल ड्युटी यामध्ये काही तरतुदी व्यक्तीच्या प्रतिष्ठेच्या जपवणुकी संदर्भात आहेत आपण त्या त्या टॉपिकमध्ये ते आर्टिकल आलं की मी सांगेल की बघा हे तुम्हाला कुठंतरी बंधुभाव वाढवण्यासाठी व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी गरजेचं आहे हे तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे राष्ट्राची एकता व एकात्मता म्हणजे काय जर व्यक्तीची प्रतिष्ठा वाढतली व्यक्तीमध्ये एकमेकाच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याचा भाव वाढला तर राष्ट्राची एकता आणि एकात्मता वाढते जर राष्ट्रांची एकता एकात्मतेचे एक संरक्षण केले गेले नाही तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेची जपणूक कशी होणार हे तिथं सांगितलेलं आहे एक त्याच्यामध्ये एकता म्हणजे भौगोलिक एकता एकता म्हणजे काय हो म्हणजे भौगोलिक एकता भारत भौगोलिकरित्या खूप वेगवेगळा आहे आणि भौगोलिकरित्या वेगवेगळ्या झाल्यामुळं प्रत्येकाची पीक पद्धती वेगळी वेग 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 आहे पिकाचं मग पिकानुसार त्यांचे भाव वेगळे त्याच्यानुसार इन्कम वेगळे इन्कम वेगळं म्हणलं की सगळेच मग राहणीमान वेगळं लिव्हिंग स्टँडर्ड वेगळं सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या झाल्या भौगोलिक एकता ह्याच्यामध्ये आपल्या आर्टिकल एकमध्ये कलम एकमध्ये सांगितलेलं आहे की राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट यातून स्पष्ट होते की घटक राज्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही म्हणजे भौगोलिक एकता ह्याचा अर्थ आणखी एक काय आपल्याला काढता येतो की भारत हा एक आहे भौगोलिकरित्या जरी वेगळा असला तरी भारत हा एक आहे कोणत्याही राज्याला भारतातून बाहेर पडता येत नाही हे कुठं सांगितलंय आर्टिकल एक मध्ये सांगितलंय ह्याचाच अर्थ काय होतो की भारत कसा आहे एकता आणि एकात्मता भारताची टिकून आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला आर्टिकल कडे बघता येईल एक सरळ सरळ सांगते की आपण काय आहोत युनियन ऑफ स्टेट आहोत राज्यांचा संघ आहोत या राज्यांना कधीही भारताचा भाग म्हणून बाहेर पडता येणार नाही भारतातच त्यांना राहावं लागेल एकात्मतेचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणाशी असून त्यामध्ये सांप्रदायिकता प्रादेशिकता जातीयवाद भाषावाद फुटीरतावाद यासारखे अडथळे दूर करण्याचा समावेश आहे म्हणजे काय एकात्मता हा जो शब्द आहे हा देश आपली जी जनता आहे यांच्या भावनिकतेशी संबंधित आहे म्हणजे जनतेनं मी या प्रदेशाचा मी या रिजनचा मी या संप्रदायाचा मी या प्रदेशा भाषावादाचं असलं काहीही करून एकमेकापासून तुटफूट करायची नाही आहे आपण भारताचे नागरिक आहोत आपण एक आहोत म्हणून आपल्याला एकच नाग नागरिकत्व दिलं आहे ह्या सगळे ज्या अडथळे आहेत म्हणजे सांप्रदायिकतेमुळे होणारे वाद प्रादेशिकतेमुळे होणारे वाद जातीयवादामुळे होणारे भाषावादामुळे हे सगळे वाद आपल्याला टाळून ह्या अडथळे दूर करून काय करायचं आहे आपल्याला एकात्म राहायचं आहे ह्याचा एकात्मतेचा संबंध कशाचा होत आहे आपली जी भारतीय जनता आहे यांच्या भावनिक एकीकरणाशी आहे आता हे या टॉपिकमधले सगळे महत्त्वाचे शब्दांनी त्यांच्या अर्थ होते ज्यावरती प्रश्न विचारलेत आता आणखी एक गोष्ट आहे की आपल्या सरनाम्याबद्दल आपल्या प्रियांबलबद्दल त्या त्या वेळेसचे जे एक्सपर्टीज होते जे एक्सपर्ट लोक होते त्यांनी काय मतं मांडलेत याच्याबद्दल पण प्रश्न विचारलेले आहेत जोड्या लावामध्ये हे आपल्याला थोडी लॉजिकली समजून घ्यावे लागतील एवढं झाल्यानंतर आपण इथे थांबूयात सगळ्यात पहिल्यांदा जे के एम मुंशी आहेत यांनी काय सांगितले आपल्या सरनाम्याला आपल्या पियांबलला के एम मुंशी काय म्हणतात राजकीय कुंडली म्हणतात आणि त्यासोबतच त्यांचं म्हणणं आहे की सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप हे दोन्ही वाक्य कोण आहे कुंडली किंवा होरोस्कोप हा शब्द एकमेकाला अल्टरनेटिव्ह आहे तुम्हालाही माहिती आहे आणि के एम मुंशी मुंशी काय करतायत कुंडली बघतात राजकीय कुंडली आणि सार्वजनिक सार्वभौम लोकशाही आणि गणराज्याचा हृसोप म्हणून यांनी आपल्या प्रस्ताविकेबद्दलचं मत त्यावेळेस मांडलेलं आहे परीक्षेच्या दृष्टीने लक्षा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे हेही तेवढंच महत्वाचं आहे पंडित ठाकूरदास भार्गव हे म्हणतायत पंडित आहेत हे म्हणतायत घटनेतील सर्वात मौल्यवान भाग काय आहे आपलं प्रास्ताविका प्रियांबल हे घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे तो घटनेचा आत्मा म्हणून देखील ओळखला जावा असं कोणाला वाटतं पंडित ठाकूरदास भागवांना वाटतं घटनेची चावी म्हणून पण त्यांना ओळखलं जातं आणि मूल्यमापनासाठी मापणासाठी या्डस्टिक उत्कृष्ट गद्यकाव्य एवढ्या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्यात पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सांगितलेल्या आहेत त्या एकदा एकदा दोनदा रिवाइज करा एक दोन जरी आठवले तरी ऑटोमॅटिक तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचून जाता <coughs> आल्हादी कृष्णस्वामी अय्यर यांनी काय काय म्हणलंय आपल्या प्रास्ताविकेबद्दल हे म्हणत एक्सप्रेस वॉट वी हॅड थॉट ड्रीम सो लाँग म्हणजे आपण खूप जास्त दिवसापासून काय विचार करत होतो काय स्वप्न बघत होतो हे सगळे एक्सप्रेस कुठं केलेलं आहे आपण विचार केलेलं हे सगळं एक्सप्रेस आपल्या प्रस्ताविकेत केलेलं आहे असं त्यांना म्हणजे आपला देश काय असावा हो, आपली राज्यघटना काय असावी हो, आपण हे जे स्वप्न बघितलं होतं खूप दिवसापासून विचार करत होतो ते सगळं आपल्याला कुठं बघायला मिळतं होतं प्रस्ताविकेत बघायला मिळतं असं कोण म्हणतं आल्हादी कृष्णस्वामी अय्यर त्यानंतर प्रास्ताविकेबद्दलचं दुसरं मत यम एम व्ही पायली एम व्ही पायली काय म्हणत सर्वोत्तम मसुदा प्रास्ताविका म्हणजे हे सर्वोत्तम मसुदा आहे बेस्ट ड्राफ्ट आहे सगळ्यात सर्वोत्तम ड्राफ्ट आहे असं ते म्हणतात त्यानंतर जे पी कृपलानी सांगतात कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्व असं कोणी सांगितलंय जे पी कृपलानी यांनी सांगितलेलं आहे सर आर्नेस्ट बारकर हे काय म्हणतात की नोट की नोट म्हणले की सर अर्नेस्ट बारकर यांचं नाव आलं पाहिजे लक्षात ठेवा त्यानंतर आहे यम हिदायत तुला हे म्हणतायत मोर दॅन द डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स ऑफ यु एस ए म्हणजे यांना वाटतं की हे जास्त महत्वाचं आहे कशापेक्षा यूएसएचं जे डिक्लेरेशन झालं इंडिपेंडन्स युएसए ला जे स्वातंत्र्य मिळालं अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेपेक्षाही खूप महत्वाची गोष्ट कोणती आहे तर प्रास्ताविका आहे भारताची असं यांचं म्हणणं आहे यम हिदायत तुला प्रास्ताविकेबद्दलच्या मतामध्ये पुढचं मत आहे न्यायाधीश सिक्री जे आपले भारताचे सरन्यायाधीश होते यांनी काय सांगितलंय अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे असं सांगितलेलं आहे आणि बेरुबारी संदर्भ खटला इथं मात्र सुप्रीम कोर्टानं आपल्या प्रस्ताविकेबद्दलचं खूप महत्वाचं मत, मत मांडलंय की घटनाकर्त्यांचं मन ओळखण्याची किल्ली म्हणजे ज्यांनी जा राज्यघटना लिहिली जे राज्यघटनाकर्ते होते त्यांना काय काय आपल्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावित होतं त्यांना राज्यघटनेत काय काय गोष्टी आणायच्या होत्या हे खूप शॉर्टमध्ये सांगणारी किल्ली म्हणून आपल्याला प्रस्ताविकेबद्दल बोलता येईल असं बेरुवारी संदर्भ खटला एकोणीसशे साठच्या खटल्यामध्ये कोर्टानं सांगितलेलं आहे आता आपला प्रियांबल हा राज्यघटनेच्या सगळ्यात शेवटी पास करून घेण्यात आला मग या राज्यघट म्हणजे राज्यघटनाकर्त्यांना प्रियांबल त्यांनी पास केला होता पण कुठंतरी प्रियांबल हा राज्यघटनेचा भाग आहे का नाही प्रास्ताविका हा आपल्या कॉन्स्टिट्युशनचा भाग आहे का नाही याच्यावरती वेळोवेळी प्रश्न उभा राहिले त्या त्यावेळेस कोर्टानं कधी कधी काय काय म्हणलेलं आहे याच्याबद्दलच्या एक दोन तीन महत्वाच्या केस आहेत आणि तिथं कोर्टांचे म्हणणे आहेत यावरती पण प्रश्न विचारले गेलेले आहेत हे परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे सगळ्यांनी इकडं फोकस करा झालं एक दोन मिनिटात आपलं ते कन्क्लूड करूयात आपण फक्त हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे याच्याकडे लक्ष देऊन बघा सगळ्यात पहिल्यांदा केस आली बेरुवारी युनियन केस एकोणीसशे साठ मध्ये इथं पहिल्यांदा प्रश्न उपस्थित करण्यात आला की प्रास्ताविका प्रियंबल हे कॉन्स्टिट्यूशनचा राज्यघटनेचा भाग आहे का यावेळेस सुप्रीम कोर्ट काय म्हणलं की प्रास्ताविका हा घटनेचा भाग नाही म्हणजे प्रियंबल तुमच्या कॉन्स्टिट्युशनचा भाग नाही असं त्यांचं म्हणणं आलं लगेच त्यांनी काय म्हणलं भाग जरी नसला तरी एखादा संदिग्ध सदनेचा अर्थ लावण्यासाठी तुम्ही प्रियांबलच्या उद्दिष्टांचा विचार म्हणजे आधार घेऊ शकता म्हणजे प्रास्ताविका हा तुमच्या राज्यघटनेचा भाग नाही पण तुम्ही एखाद्या गोष्टीचा अर्थ लावण्यासाठी प्रियांबलमधल्या काही गोष्टींचा अर्थ प्रियांबलचा आधार घेऊ शकता असं बेरुवारी युनियन केस एकोणीसशे साठ मध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं इथं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं प्रियांबल हा राज्यघटनेचा भाग नाही आता पुढं बघा यात सुप्रीम कोर्टानं आपलं म्हणणं केशवानंद भारती केस लँडमार्क जजमेंट खूप महत्त्वाची केस एकोणीसशे त्र्याहत्तरची इथं सुप्रीम कोर्टानं म्हणणं चेंज केलं आणि त्यांनी सांगितलं की प्रियांबल राज्य का प्रस्तावना उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग आहे हे इत तिथं त्यांनी पहिल्यांदा मान्य केलं आणि पुढं काय म्हणलं त्यांनी जे तुमची घटनेचा अर्थ प्रस्ताविकेत उदात्त दूरदृष्टीच्या संदर्भात लावण्याचे मत सर्वोच्च न्यायालयानं प्रदर्शित केले म्हणजे त्यांनी काय सांगितलं की सर्वोच्च न्यायालय म्हणलं की तुमच्या राज्यघटनेचा तुमच्या कॉन्स्टिट्यूशनचा एक भाग काय आहे सरनामा हा भाग आहे आणि तुम्हाला राज्यघटनेचा व्यापक अर्थ लावायचा असेल व्या राज्यघटनेकडे बघायचा असेल तर प्रस्तावना हे तुम्हाला तुमची राज्यघटना कशी आहे उदात्त हे तुम्हाला तिथं दाखवण्याचा प्रयत्न करतं प्रदर्शित करतं असं सुप्रीम कोर्टानं म्हणलं इथं आपल्याला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एकोणीसशे साठच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं म्हणलं प्रस्ताविका प्रियांबल हे तुमच्या राज्यघटनेचा कॉन्स्टिट्यूशनचा भाग नाही आणि एकोणीसशे त्र्याहत्तर म्हणजे तुमची ह्याच्यातली एकोणीसशे त्र्याहत्तरची जी केस होती तिथं सांगितलं त्यांनी की प्रास्ताविका हा तुमच्या राज्य घटनेचा भाग आहे आता पुढचं एल आय सी ऑफ इंडियाची एकोणीसशे पंच्याण्णवची केस आहे ही खूप महत्वाची आहे या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं आपलं म्हणणं समोर सेमच ठेवलं की प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे हे मान्य आहे पण तो कसा भाग आहे अविभाज्य भाग आहे अँड काय अविभाज्य भाग म्हणजे त्याला एकमेकापासून वेगळं करता येणार नाही याचा अर्थ इथून पुढं सरळ सरळ तुमचा जो सरनामा आहे प्रास्ताविका प्रियंबल आहे तो राज्य घटनेचा अविभाज्य, आहे, अविभाज्य आहे, भाग, भाग आहे अँड इंटिग्रल पार्ट प्रियंबल इज अॅन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन असं आलं लक्षात अविभाज्य भाग आहे हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे साठ मध्ये भाग नाही एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये भाग आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं अविभाज्य भाग ठीक आहे प्रास्ताविकेत सुधारणा आतापर्यंत एकदाच झाली प्रास्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते का हो करता येऊ शकते अख्ख्या राज्यघटनेमध्ये प्रास्ताविकेमध्ये कुठेही सुधारणा करायची असेल तर तुम्हाला कलम तीनशे अडुसष्ट उपयोग करावा लागेल तीनशे अडुसष्ट ही घटना दुरुस्तीबद्दल सांगतं कलम तीनशे अडुसष्टच्या अंतर्गत प्रस्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते का तर हो केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की न्यायालयानं सांगितलं की प्रास्ताविका घटनेचा भाग आहे आणि तिच्यामध्ये तीनशे अडुसष्ट नुसार सुधारणा करता येऊ शकते मात्र तुम्हाला दुरुस्ती जर प्रस्ताविकेत करायची असेल तर करता येऊ शकते तीनशे अडुसष्ट उपयोग करून मात्र तुम्हाला काय कळावं लागेल मूलभूत संरचना आहे या संरचनेला बेसिक स्ट्रक्चर हा एक शब्द आहे बेसिक स्ट्रक्चर बेसिक स्ट्रक्चर हा शब्द राज्यघटनेत कुठंच नाही घटनेची मूलभूत संरचना हा शब्द आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये राज्यघटनेत कुठंच नाही हा शब्द एकोणीसशे त्र्याहत्तरला सुप्रीम कोर्टानं क्वाईन केलेलं आहे राज्यघटनेत या शब्दाचा कुठेही अर्थ नाही सुप्रीम कोर्ट म्हणलं हो प्रस्तावना तुमच्या राज्यघटनेचा पार्ट आहे प्रस्तावनेमध्ये बदल करता येतं बदल करण्यासाठी तीनशे अडुसष्ट आर्टिकलचा उपयोग करून घटनादुरुस्तीनं तुम्ही बदल करू शकता पण हा बदल करत असताना राज्यघटनाकर्त्यांनी प्रस्तावना तयार करताना जे मेन इंटेन्शन राज्यघटनाकर्त्यांचं होतं मेन त्यांचं मन होतं मेन त्यांची जी आयडिओलॉजी होती त्या मेन आयडियलॉजीला म्हणजेच मूलभूत संरचनेला धक्का लागला नाही पाहिजे त्यांच्या मेन आयडिओलॉजीला धक्का ला न लावता तुम्ही प्रस्तावनेत बदल करू शकता जर तुम्ही प्रस्तावनेत तीनशे अडुसष्टचा उपयोग करून घटनादुरुस्तीचा उपयोग करून बदल केला आणि तो जर बेसिक स्ट्रक्चरला धक्का देणारा असेल मूलभूत संरचनेला धक्का देणारा असेल तर त्याला रद्द करता येईल असंही सांगितलं याचा अर्थ काय बदल करता येतो राज्यघटनेचा तो भाग आहे त्याच्यात बदल करता येतो फक्त मूलभूत संरचनेला धक्का देता येणार नाही आणि मूलभूत संरचना त्याला इंग्लिशमध्ये बेसिक स्ट्रक्चर म्हणतात हा शब्द राज्यघटनेत कुठेही नाही मूलभूत संरचना हा शब्द सुप्रीम कोर्टानं क्वाइन केलेली ही टर्मिलॉजी आहे <coughs> आतापर्यंत आपल्या राज्यघटनेमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये एकदाच बदल झालाय बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनं बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणतो आणि तिथं तीन शब्द ऍड केलेत सेक्युलर इंटिग्रिटी आणि सोशलिस्ट हे तीन शब्द आपण ऍड केलेले आहेत आणि बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधीपासून लागू झाली हे एक महत्वाचं फॅक्स आहे तीन जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून बेचाळीसवी घटना दुरुस्ती लागू करण्यात आलेली आहे इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तरला केलेली आहे पण त्याचा अंमल त्याची अंमलबजावणी त्याचं इम्प्लिमेंटेशन तीन जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून लागू झालेलं आहे तर हे होते आपले आजचे महत्त्वाचे दोन टॉपिक संविधानाची ठळक वैशिष्ट्य आणि दुसरा महत्त्वाचा टॉपिक क्रीअंबल उद्या आपल्याला फंडामेंटल राईट फंडामेंटल ड्युटीज हे दोन महत्त्वाचे आणि फंडामेंट डी पी एस पी तीन महत्त्वाचे टॉपिक बघायचे उद्या थोडं तयारी नाही या कदाचित उद्या आपल्याला जास्त वेळ लागू शकतो कारण परीक्षेच्या दृष्टीनं मग ते प्रिलिम्स असो मेन्स असो राज्यसेवा असो कंबाईन असो परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाचे टॉपिक आहेत उद्याचे फंडामेंटल राईट right, डी पी एस पी आणि फंडामेंटल ड्युटीज आणि त्यानंतर परवाच्या दिवशी म्हणजे बुधवारी आपण संसद आणि राज्य विधिमंडळ दोघं कंपॅरेटिवली शिकू संसदेमध्ये मग संसद येईल लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ त्यांचे सगळे आर्टिकल राज्य मंडळामध्ये विधानसभा विधानपरिषद राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ त्यांच्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी कंपॅरेटिव्हली बघाव्या लागतील उद्या परवा आणि त्या परवा तिन्ही दिवशी चांगली तयारी करून या कदाचित तीन सव्वा तीन तास साडेतीन तासही लागू शकतील पण आपण परीक्षेच्या दृष्टीनं जे खूप महत्त्वाचं आहे ते खूप डिटेलमध्ये आणि जे खूप महत्त्वाचं नाही ते एकदम स्पीडमध्ये बघणार आहोत आज बेसिक टॉपिक होते त्यामुळे थोडंसं अॅनालिटिकल झालं थोडंसं डेप्थमध्ये जाऊन समजून सांगावं हो लागलं उद्यापासून फॅक्च्युअल टॉपिक आहेत परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत तिथं काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवायच्या आहेत त्यासाठी प्रिपेअर राहा तर आजच्या फक्त आज इथं आपण थांबूयात उद्या सात ते दहा या टाईममध्येच भेटत दुपारी तीन ते सहा या टाईममध्ये सायन्सचं मॅरेथॉन सुरू आहे ते पण अटेंड करा आज आपल्या टॉपिक बद्दलच्या ज्या काही अडचणी असतील मला वाटतं मी तरी सगळ्या तुम्हाला सांगण्याचं समजून सांगण्याचं जस्टिस देण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्हाला समजतंय का सगळ्यांना व्यवस्थित चाललंय चांगलं रिव्हिजन होते एकदा सांगा बरं काय अडचण आहे का हे बघू समजतंय सगळ्यांना मोठं करा एकदा मोबाईलवरती बघतो एक मिनिट आपण डाऊट घेऊयात काय असतील तर ओके तीनशे साठ आर्थिक आणीबाणी कलमे पण सांगा हो नक्की आणीबाणी हा टॉपिक सेपरेट आहे तिथं मी तुम्हाला आणीबाणीचे सगळे प्रकार आणि त्यांचे कलम डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल डोंट वरी गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग राष्ट्रपती कलम राष्ट्रपतीचा संसद टॉपिकमध्ये राष्ट्रपती कलम आहे राज्यसभा आहे विधानसभा लोकसभा आहे त्यांचे कलम आहेत सांगेल काळजी करू नका चांगलं yes. वाटतंय तुम्ही सगळेजण कमेंटवरती उत्तरं देत आहे ज्या ज्या गोष्टींचे शिकवताना प्रश्न विचारले ते सगळी उत्तरं तुम्हाला येत आहेत चांगली गोष्ट आहे असाच अभ्यास चालू राहू द्या तर कंबाईनची ऑनलाईन बॅच कधी स्टार्ट होणार आहे कंबाईनची ऑनलाईन बॅच ऑलरेडी सुरू झाली ऑफलाईनची बॅच अठरा डिसेंबरला सुरू होणार आहे ऑनलाईन बॅचला ॲडमिशन सुरू आहे तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता नाईस टीचिंग सर मेघा थँक्यू लाईफ टाईम लक्षात राहील शिल्पा थँक्यू थँक्यू सो मच Uh, सचिन भागी किती वाजता दररोज संध्याकाळी सात ते दहा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे चार दिवस आहेत uh, सर क्लास टाईम काय आहे सात ते दहा प्रिया थँक्यू सो मच राहुल व्हेरी नाईस टीचिंग सर थँक्यू मेगा थँक्यू थँक्यू चालेल बाकी कोणाच्या काही अडचणी काही डाऊट्स काही विचारायचं आहे आज शिकवलेलं याच्यामधलं काही आहे हे समजलं नाही आहे एक्सप्लेन करायचं सांगायचं काही उद्या मात्र तुम्ही तुमचे मित्र सगळ्यांना इन्शुअर करा की सगळ्यांना प्रेझेंट राहायला सांगा लेक्चर करायला सांगा फंडामेंटल राईट डी पी एस पी आणि फंडामेंटल ड्युटीज खूप महत्त्वाचे टॉपिक्स आहेत प्रिलिम्स आणि मेन्सच्या अनुषंगाने ते उद्या आपण डिटेलमध्ये घेणार आहोत कदाचित जास्त वेळ लागेल तयारी नाही या माधव हो व्हेरी नाईस सेशन सर थँक्यू मेघा पी डी एफ ऑल्ट टॉपिकच्या आहे का हो ज्ञानदीप अकॅडमी पुणे नावाचा आपला ॲप आप आहे प्ले स्टोअरवरती ते ॲप डाउनलोड करा ते ॲप डाउनलोड केल्यानंतर फ्री कोर्सेस नावाचं एक आ, आ, फोल्डर आहे फ्री कोर्सेसमध्ये जा तिथं गेल्यानंतर एम पी एस सी आणि कंबाईन असे दोन फोल्डर कंबाइन कंबाईनमध्ये जा कंबाईनमध्ये गेल्यानंतर आत्तापर्यंत जे मॅरेथॉन झाले त्या प्रत्येक फॅकल्टीच्या नावानं फोल्डर आहे समजा आज माझं पॉलिटीचे लेक्चर झाले पॉलिटी बाय सुशील सर तिथं गेल्यानंतर आजच्या लेक्चरचं पीडीएफ ऑलरेडी चार वाजताच तुम्हाला शेअर करण्यात आलेलं आहे जी पी डीएफ मी इथं वापरली तीच आहे प्रत्येक फॅकल्टीची पीडीएफ तुम्हाला तिथं मिळून जाईल सगळ्यांनी ॲप डाऊनलोड करा सीमा गायकवाड खरंच सर प्रत्येक पॉईंट कन्सेप्ट वाईज तुम्ही एक्सप्लेन केला त्यामुळे छान समजलं स्लाईड्स खूप छान तयार केलं सर तुम्ही वी आर रिअली ग्रेटफुल थँक्यू थँक्यू सीमा थँक्यू संतोष जैन सर राहुल ओके सर ठीक आहे चालेल मला वाटतं बऱ्यापैकी गोष्टी सगळ्यांना समजल्यात काही अडचण नाही आहे काही अडचणी असतील तर मी माझा नंबर पण दिला आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा कॉल तर करू नका सध्या पी पी टी आणि ह्या स्टॅप बिझीमध्ये आहे मेसेज करून ठेवा मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला उत्तर देईल डोंट वरी ठीक आहे सर कंबाईन प्रिलिमिनरी ॲडमिशन ओपन आहेत का इंटिग्रेटेड बॅच आहे प्रिलिम्स मेन्स असं काही वेगळं नसतं प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू असं तिन्ही क्लब करून एकच बॅच असते इंटिग्रेटेड हो त्याच्या ॲडमिशन सारू आहेत सर मी फ्रेशर आहे प्लॅनिंग करत आहे कंबाईन बॅच पाहिजे हो आहेत ज्ञानदीप अकॅडमी पुणे नावाचं जे ॲप आहे त्यावरती कंबाईन इंटिग्रेटेड ऑनलाईन लाईव्ह बॅच असं दिलेलं आहे फेंट पिंक कलरचं पोस्टर आहे तुम्हाला मिळून जाईल लगेच काय अडचण आली तर ऑफिसच्या नंबरला फोन करा ते मदत करतील ठीक आहे चालेल आणि सगळ्यांना ही रिक्वेस्ट आहे ज्ञानदीप नोकरी अड्डा नावाचं युट्यूब चॅनल आहे ते पण जॉईन करा तिथं वेगवेगळ्या ज्या तुमच्या परीक्षा आहेत वेगवेगळ्या परीक्षांची नोटिफिकेशन आहेत जागा फीस कोण इलेजिबल ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं गौरव सर टीम आणि ज्ञानदीपची टीम एक्सप्लेन करते ते फ्रीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पोस्ट आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत ते जॉईन करा नक्कीच सर ऑफलाईन एवढं लेट का नाही नाही ऑफलाईन एवढं लेट नसतं ऑनलाईनचे मॅरेथॉन आहेत म्हणून लेट आहेत ऑफलाईन बॅचेसचे टायमिंग हे मॉर्निंगचे आहेत सकाळी साडेआठ ते साडे बारा या टाइममध्ये ठीक आहे चालेल आज आपण इथं थांबूयात तुमच्या सगळ्यांच्या रिस्पॉन्सबद्दल थँक्यू सो मच ज्ञानदिप अकॅडमीनं मला ही जबाबदारी दिली इथं लेक्चर घेण्याची त्यांची ती जबाबदारी दिली आणि ही ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल पण त्यांचे थँक्यू सो मच रोहित रोहित एवढी वेळ थांबून सगळं कॅमेरा हे करतोय रोहितचंही थँक्यू सो मच सगळ्या ज्ञानदीप टीमचा आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार जय हिंद जय जे महाराष्ट्र थँक्यू गुड नाईट